नमस्कार दोस्तों, मैं सुमित जैन कैबॉक सर्विसेज की तरफ से सभी मेरे दोस्तों का हार्दिक हार्दिक स्वागत है। जैसे कि काफ़ी टाइम हो गया, हम लगभग आज 16th सेशन हम YouTube लाइव के माध्यम से हम आपकी तरफ लेके आए हैं। अभी तक हमने काफ़ी अलग अलग चैप्टर्स, टॉपिक्स, इंडस्ट्री के जो लेजेंड्स हैं उनको लेके हमने अभी तक कवर किया है। हमने AI से चालू किया एडिटिंग, प्री वेडिंग, कंपोजिशन, प्रेजेंटेशन, काफ़ी सारी चीज़ें थी। बट इसमें से एक चीज़ जो मिसिंग थी, या हमको लगा कि वो एक भी एक टॉपिक हम कवर कर सकते हैं, एक हमारे मन में ऐसा था कि आपकी आर्थिक स्थिति चाहे कैसी भी हो, खुश रहने के लिए आपकी जो मानसिक स्थिति है वो मजबूत रहनी चाहिए। यस दोस्तों, ये एक बहुत सुंदर कोट है जो मैंने आपको बताया। आप मेंटली आप कितने फिट हो, ये आपको आपके बिजनेस में आपको आगे कितना लेके जाएगा या आप कितने जाएंगे ये तय करेगा। और इसी के साथ हमारी जो लाइफ है वो आसान तभी होगी जब हम दूसरों से उम्मीद कम और खुद पर यकीन ज्यादा करेंगे। यस, तो आज आप जो मैं आपको बता रहा हूँ, बेसिकली हम, जैसे आपको पता चली गया होगा, हम थोड़ा सा बिजनेस के बारे में, फोटोग्राफर्स के बारे में, मोटिवेशन के बारे में बात करेंगे। कुछ ऐसे ऐसा एक शख्स है आज हमारे साथ कि उससे हमको बहुत सारी चीज़ सीखनी चाहिए, देखनी चाहिए। हर एक का लाइफ एक डिफ़िकल्ट लाइफ फेज होता है, नहीं होता है ऐसा नहीं, बट आज का जो पर्टिकुलर जो व्यक्ति आज हमारे साथ लाइफ में है वो बहुत डिफरेंट है और हमको उनके साथ मज़ा आएगा। काम भी वो अच्छा कर रहे हैं, इंस्पाइट ऑफ हेल्थ के इश्यूज के बाद भी उनका काम अच्छा है। और बाकी मेरे सभी दोस्तों को मेरा नमस्ते, और जो जो जुड़े हुए हैं मैं उनसे रिक्वेस्ट करता हूँ आप कमेंट सेक्शन में डालिए ताकि हम आपको वेलकम कर सके। इसके पहले कि हम पंडित जी को, पंडित मुद्गुल जी जो है आज हमारे साथ नासिक से जुड़े हुए हैं, आज का सेशन हम मराठी में करने वाले हैं, तो थोड़ा सा लैंग्वेज वाइज वो भी कंफर्टेबल थे और उनका कंटेंट जो है वो रीजनल लैंग्वेज में अच्छे से डिलीवर वो कर पाएंगे इसीलिए। यस सुदर्शन हीरे फिल्म्स एंड प्रोडक्शंस, यस सर वेलकम। उमेश जी वेलकम। मैं सभी व्यूअर्स से रिक्वेस्ट करता हूँ कि हमारा जो यूट्यूब चैनल है आप इसको सब्सक्राइब करिए, क्योंकि हम रेगुलर बेसिस पे आपके लिए इंडस्ट्री से रिलेटेड अच्छा कंटेंट, अच्छे फैकल्टीज, अच्छे जो आर्टिस्ट है वो हम आपकी तरफ लेके आते हैं, और ये पूरा आप ही के लिए है, ये पूरा फ्री प्लेटफॉर्म है। और यस, आप चैट बॉक्स जो है हमारा लाइव चैट, उसका आप यूज़ करिए। ये चैट प्लेटफॉर्म, आप जो भी चैट आप डालोगे वो चीज़ हम, जो आपके क्वेश्चंस रहेंगे वो हम लेंगे। आज का जो सेशन है वो प्योर 1-to-1 क्वेश्चन आंसर्स का सेशन ज़्यादा होगा, इसमें नो प्रेजेंटेशन, नथिंग। इसमें जो रियल टाइम जो डिफिकल्टीज
अपने वेडिंग फोटोग्राफर्स को आती है, हम ट्राई करेंगे कि उसको पंडित जी जो है हमारे मुदगुल जी जो उसको रियल टाइम आपसे डिस्कस करेंगे या आपको उसका सोल्यूशन देंगे। तो वंस अगेन सभी व्यूअर्स सभी दर्शकों को मेरा स्वागत है दोस्तों। वंस अगेन गुड इवनिंग। आज पंडित मुदगुल जी हमारे साथ है, जुड़े हुए हैं। सर वेलकम टू दिस शो कैप्चरिंग क्रिएटिविटी जो हमारा 16 सीजन है। वेलकम थैंक यू सर। थैंक यू थैंक यू। यस सर, जैसे जैसे मैं हमारे सारे व्यूवर्स को बता रहा था कि आज हम थोड़ा सा मोटिवेशन के बारे में बात करेंगे और जिंदगी में कुछ पाने के लिए जिद होनी जरूरी है। उम्मीद तो सभी लोग अपने अपने हिसाब से लेकर के बैठे ही है, उसमें से एक यस एग्जाम्पल आपका है, इसलिए हमने आपको रिक्वेस्ट किया है। और यही चीज है जो आपका जो एक शॉर्ट में पहले हम आपका इंट्रोडक्शन लेंगे एंड देन जो हमारे व्यूवर्स जुड़े हुए हैं उनके साथ, जैसे मैंने सबको बताया कि आज 1-to-1 डिस्कशन होगा कि व्यूवर्स अगर आपको कोई भी रियल टाइम डिफिकल्टीज होती है, एक्चुअली जो मैं एक छोटा सा डिस्क्रिप्शन देना चाहता हूँ पंडित जी का कि बेसिकली ये एक छोटे से टाउन से आते हैं। यस, बट एट द सेम टाइम आज का जो सेशन है इसमें हम ये देखेंगे कि टाउन इम्पोर्टेंट नहीं है, आपका मार्केट साइज इज नॉट इम्पोर्टेंट। इम्पोर्टेंट ये है कि आप बिजनेस उसमें से कैसा जनरेट कर सके और आपका जो ताकत है, आपको जितनी कैपेसिटी है या आपका जितना कंजम्पशन पावर है उससे ज्यादा ही आपको मिलेगा। तो बहुत सारी चीजें हैं, हम पंडित जी से डायरेक्टली बात करते हैं। सर वेलकम टू द शो। और बिफोर वी स्टार्ट मैं सभी व्यूअर्स से रिक्वेस्ट करता हूँ कि आप चैट बॉक्स का यूज करिए, आप कमेंट्स डालिए ताकि हम आपको वेलकम करें, हमको पता चले कि आप कहाँ से हो, क्या है, आपके क्वेश्चंस हम लेंगे। यस सर वेलकम सर, आप कहाँ से हो और थोड़ा सा आपके बारे में पहले बताइए तो हम उसके टॉपिक की तरफ जाने के पहले। यस यस सर, थैंक यू थैंक यू सर। अभी मेरा नाम तो आपने बताया है, पंडित मुदगुल, और यस, ये अपन मराठी। मराठी मध्ये करू शकतो, काय अडचण नाही। आणि व्ह्यूअरला रिक्वेस्ट आहे, तुम्हाला मराठी ओके होत असेल तर मला फक्त थम्स अप किंवा यस किंवा मराठी चालेल असेल लिहा, म्हणजे आम्हाला लक्षात येईल की व्ह्यूअर्सला मराठी लँग्वेज मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। यस यस काय पण हरकत नाही। आतापर्यंत काय होतं सर, आतापर्यंत आम्ही जे कॉन्टेंट आहे, टेक्निकल जे कॉन्टेंट आहे ते स्पेशली आम्ही हिंदी मध्ये घेत होतो, यस बिकॉज सर बरेचसे आमचे व्ह्यूअर्स सेंट्रल इंडियाचे पण आहेत, पण आजचा जो यस टॉपिक थोडासा वेगळा असल्यामुळे। यस सुदर्शन जी, यस चालेल सर मराठी मध्ये करू, बाकीचे पण आमचे बरेचसे व्ह्यूअर्स आहेत ऑनलाईन, सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घ्या, सगळ्यांनी कमेंट्स करा आणि यस इंटरॅक्शन करा। महाराष्ट्राला कळू दे एकदा पंडित मुदगुल, मग नंतर आपण सेंट्रल साठी वेगळा करूया सेशन एक्झॅक्टली हिंदी मध्ये। एक्झॅक्टली हिंदी चालेल इंग्लिश सर। काही ओके थँक्यू। तर माझं नाव पंडित मुदगुल, सरांनी सांगितलंच आहे। तर मी राहायला एका छोट्याशा नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात आहे, आणि त्या खेडेगावाची लोकसंख्या या अवघी 700। म्हणजे तुम्ही जर सिटीमध्ये राहत असेल तर तुमच्या एका बिल्डिंग मध्ये 700 लोक राहतात, आणि अशा गावातून मी बिलॉंग करतो। आणि सर मी 2000 जवळजवळ, म्हणजे असं सॉरी एक मिनटं, तुमचं गावाबद्दल बोलत होतो आपण, आणि गाव असं आहे माझं का त्या गावामध्ये तुमचं किराणा दुकान, सलूनचं दुकान किंवा गिरणी वगैरे या गोष्टी काहीच नाही, आणि अशा गावातून मी काम करतो। आणि माझं जी काही काम करण्याची पद्धत असेल ती सरांना माहीतच आहे किंवा सर सांगतील किंवा मी पण पुढे सांगत, तर ती अतिशयोक्ती म्हणजे इम्पॉसिबल, कोणी विश्वास ठेवणार नाही अशी गोष्ट आहे। आणि 100% तुमच्यात जर शक्ती असेल, इच्छाशक्ती असेल, तुमच्या काय म्हणतात तुमच्या कष्टाला आपण म्हणतो ताकद असेल, तर 100% तुम्ही काही पण कुठे पण ग्रो करू शकता। आणि माझा छोटासा फोटोग्राफी बद्दल तुम्हाला इतिहास सांगतो, मी 2009 पासून फोटोग्राफी करतो। 2009 पासून फोटोग्राफी करता करता अचानक एक दिवस काळाने माझ्यावर घाला घातला 2015 साली, आणि माझा ॲक्सिडेंट झाला होता। तर तो ॲक्सिडेंट असा झाला होता का, मी ॲक्सिडेंट झाल्या झाल्या म्हणजे जवळजवळ आउट ऑफ गेलो होतो, नो गॅरंटी। डॉक्टरने 3 दिवस सांगितलं होतं, 3 दिवस गॅरंटी नाही, चौथ्या दिवशी डॉक्टरला पण थोडंसं हे आलं का बाबा वाचू शकतो माणूस। आणि त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की मी 11 दिवस कोमात होतो, म्हणजे आजही त्या 11 दिवस माझी आठवत नाही। तर मी गाडी चालवत होतो, त्यानंतर सीन बंद झाला, आणि नंतर दवाखान्याचं वरचं छत वरती चेहरा केल्यानंतर जे दिसतं आपल्याला बेडवरती ते दिसलं, म्हणजे 11 दिवस माझ्या आयुष्याचे डिलेट आहे। आणि त्यानंतरही मी जवळजवळ 2-3 महिने मला स्मरणशक्ती नव्हती,
नंतर थोडं थोडं हळूहळू रिकवर केलं, मित्रमंडळीमध्ये भेटणं बोलणं, मग नेमकं मी कोण आहे किंवा मी काय करतो या गोष्टीची मला थोडी थोडी ओळख होत गेली, आणि त्या गोष्टी मी परत त्या रिकवर होत गेल्या. त्याला बराचसा त्रास झाला किंवा काळ गेला, आणि परत जे काही मी माझा फोटोग्राफी व्यवसाय नव्याने बिल्डअप केला, आणि आज तो बिल्डअप केला म्हणूनच आज तुमच्यापर्यंत मी पोहोचलोय, किंवा तो कसा बिल्डअप केला ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. आणि ॲक्सिडेंटचा आजही मला काम करताना ॲक्सिडेंटचा परिणाम असा आहे का आजही माझ्या पायाला त्याचा त्रास होतो. आजही माझं जसं आपलं सेशन ऑनलाईन आहे तसं माझा पेन ऑनलाईन आहे 24/7. आणि समजा शूटच्या वेळेस मला ते पेन किलर किंवा ड्रगचे इंजेक्शन घेऊन शूट करावं लागतं आज अशा सिच्युएशनला मी काम करतो. म्हणजे सांगायचं झालं तर फिजिकल कंडिशन फोटोग्राफीचे अपवाद आहे, आणि माझं गाव किंवा माझं एरिया पण अपवाद आहे. अशा वेळेस किंवा अशा सिच्युएशनमध्ये मी काम करतो, किंवा ही वाईट सिच्युएशन उलट मला याच्यातून चांगलं शिकायला भेटलं किंवा लोकांना मोटिवेट करायला मला मदत होती त्या गोष्टीची. आणि माझं आज खेडेगावातून काम करत असतानाही क्लायंट जवळजवळ अबव 1 लाख आहे. पुढे जास्तीत जास्त किती घेतो ते सांगायची गरज नाही, पण मग तुमचं जे सांगितलं त्याच्यात समाधान होईल. आणि आजचा विषय आपला मोटिवेशनचा आहे, तर हे मोटिवेशन मी का चालू केलं तर ही काही जी काही माझी कहाणी आहे आणि आज जे काही मी घडलो तर इंडस्ट्रीमुळेच घडलो. तर मला कुठेतरी असं वाटतं का, मला असं कुठेतरी वाटलं का पुनर्जन्म जो मिळाला मला तो कोणाच्या तरी पुण्यामुळे मिळाला, किंवा काहीतरी लोकांसाठी किंवा काहीतरी कोणा तरी समाजाला आपण देणं लागतो ह्या कार्यासाठी किंवा या सत्कर्मासाठी मिळाला असेल म्हणून मी लोकांना मोटिवेट करायचं चालू केलं. आणि आज 100% त्याचा रिझल्ट येतोय, त्याचे इम्पॅक्ट पण झाले, लोकांचे फीडबॅक पण आले, बरेचसे लोक मला फोनवर मोटिवेट केले मी, किंवा काही ऑनलाईन सेशनमुळे केले किंवा वर्कशॉपमुळे केले. येस सर, ग्रेट. ऍक्च्युली एक छोटस गोष्ट आहे, छोटी नाही मोठी, छोटी नाही म्हणता येणार. महत्वाचं म्हणजे की मी आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना देखील रिक्वेस्ट करतो की आपल्याला प्रत्येकाला असं वाटतंय की एक सेकंड सर, तुम्ही ओके ग्रेट. हा आता पिक्चर क्लिअर आहे. टॉपचा इश्यू झालाच आहे, तुम्हाला बोलणंच होतो. येस, मी सगळे व्ह्युअरला हे म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला भरपूर त्रास आहे, लोकांना काही त्रास नाही, मी माझे एफर्ट जास्त आहे त्या मानाने मला भेटत नाहीये. तर हा जो आजचा सेशन आहे तो फक्त आपल्याला त्रास किती आहे किंवा कोण किती ते त्याचा हा मूळ उद्देश बिलकुल नाहीये, हा फक्त इंट्रोडक्शन पार्ट होता की आपल्या व्यवसायात असे पण काही जिनियस किंवा जिद्दी जे आपण म्हणतो की हार्डवर्किंग असे पण काही आपल्या इंडस्ट्रीमध्ये आर्टिस्ट आहेत की जे हम कभी हारेंगे नाही इररिस्पेक्टिव्ह. आज असं सरांनी सांगितलं की मला ड्रग्सचं लायसन्स किंवा पेन किलर किंवा बाकीच्या ज्या मेडिकल सप्लिमेंट असतील त्या तुम्हाला घ्यावे लागत असतील, तर ह्याचा मूळ उद्देश असा आहे की इट्स अ प्युअर इन्स्पिरेशन की दुनिया में बहुत दर्द है और हमारा दर्द सबसे कम है, आप यही समझो, एकदम सिंपल. आणि आता सर एक माझा म्हणजे जसं तुम्ही म्हणले की तुमच्या गावात फक्त 700 लोक आहेत, 700 कुटुंब असेल किंवा 700 कुटुंब आहे मी असं समजून चालतो. हा, आणि 700 कुटुंबाचे ठीक आहे, 700 कुटुंब म्हणजे एक छोटासा गाव आहे त्याच्यात, बट ऑब्विस आहे फायनान्शियली सिच्युएशन पण तेवढी मोठी नसेल, पण त्यात तुम्ही समजा 1 लाख रुपयाचं ऑर्डर करताय तर काय म्हणजे तुम्ही कशावर तुमचा माल म्हणजे जे तुम्ही तुमचा जो प्रोडक्ट सेल करताय किंवा तुमचे जे स्किल्स तुम्ही सेल करताय ते जे एक तुमचं सॉफ्ट कॉर्नर आहे जो मेडिकल त्याच्यावर सेल करताय की काय तुमचे टेक्निक्स काय की काय तुमचे टॅलेंट आहे सर? त्याच्या मागे वेगळं काही रॉकेट सायन्स नाहीये, तर ते प्रत्येकाने केलं तर प्रत्येक जण करू शकतो असं काही नाही. माझ्या गावाची लोकसंख्या कमी आहे किंवा इथं समजा आर्थिक परिस्थिती कमी असेल लोकांचं असं काही नाही. आर्थिक परिस्थिती सगळ्यांची चांगली आहे सगळ्या जगामध्ये, फक्त आपल्याला ती काढता आली पाहिजे त्यांच्याकडून, त्यांना मॅन्युपुलेट करण्यामध्ये आपण सक्षम ठरलं पाहिजे. आज काय होतं, आपण वेडिंग फोटोग्राफी बिझनेस करताना काय होतं,
आपल्याला प्रेझेंटेशन बऱ्याच लोकांना आजही माहित नाही, किंवा कोटेशन काय असतं हे माहित नाही, किंवा क्लायंटचं बजेट समजून घेणं हे माहित नाही. तुमचा क्लायंटचा फोन आल्यानंतर आहे ना, तुम्ही आधी त्यांचं तुम्ही तुमच्या कामाची कौतुक नका करू किंवा तुमच्या कामाचं प्रेझेंटेशन करू नका. तुम्ही त्या क्लायंटचं कौतुक करा, त्यांचं वेलकम करा, अतिथी आपण जसं म्हणतो अतिथी देवोभव, तसं त्यांचं कौतुक करा. त्यांच्या फॅमिली बाबतीत जाणून घ्या, त्यांची मुलं काय करता, मुली काय करता, त्यांचे रिलेटिव्ह काय करता, त्यांचा वैयक्तिक बिझनेस काय, ते डॉक्टर आहे का, इंजिनियर आहे का, व्यवसाय आहे का, शेती काय करतात, यावरती तुम्हाला त्यांचं फंडामेंटल कळतं. समजा मी 1,00,000 रुपये जरी घेतो तर माझ्या गावातच घेतो असं नाही, मी बाहेरचे पण कामं करतो किंवा बाहेर पण मार्केट तयार केलंय मी. माझ्या गावामध्ये मिनिमम लोक माझ्या घेत असतील, पण मॅक्झिमम क्लायंट हे माझे बाहेरचे. आणि सांगण्याचा उद्देश असा का, तुम्हाला क्लायंटचं पूर्ण फंडामेंटल कळल्याशिवाय तुम्ही त्यांना कोटेशन किंवा बजेट देऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला ही जादू शिकले तुम्ही, क्लायंटचं फंडामेंटल तुम्हाला कळायला लागलं किंवा शिकले तुम्ही, त्या दिवशी तुम्ही तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणीच कॉम्पिटिटर राहणार नाही, स्पर्धक हा विषय राहत नाही. मी आज सांगतो मला महाराष्ट्रामध्ये कोणी स्पर्धक नाही. म्हणजे समजा माझ्या शेजारच्या गावातला फोटोग्राफर एखादा काम करत असेल 20,000-30,000 तर मी त्याला त्या आनंद व्यक्त करतो, बाबा ठीक आहे चांगली गोष्ट आहे. त्या लेवलचं क्लायंट तुझ्याकडे आलं, ते क्लायंट तुझं होतं तुझ्याकडे आलं, वेलकम. आणि समजा माझ्या माझ्या लेवलचे क्लायंट माझ्याकडे येतात, पण त्याच्यात एक जादू अशी आहे का, समजा त्यांचे कॅमेरे इक्विपमेंट जे काही त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलंय किंवा मी इन्व्हेस्ट केले ते ऍज अ सेम आहे, फक्त मी प्रेझेंटेशन वरती क्लायंटला मॅन्युपुलेट करतो. प्रेझेंटेशन म्हणजे काय, आज बऱ्याच लोकांचे प्रेझेंटेशन हे अल्बम वरती फोटो दाखवा, व्हिडिओ दाखवा, मी याच्यावरती माझा अजूनही विश्वास नाही, याला कदाचित पुढे भविष्यात राहील, पण आज माझं प्रेझेंटेशन फक्त या म्हणजे बोली भाषेत आहे किंवा वक्तृत्वातून करतो. मी त्या क्लायंटला फक्त बोलण्यातून मॅन्युपुलेट करतो. म्हणजे आज जर तुम्ही बघा, 2 दिवस जर शूटला आपण पकडतो, 2-3 दिवस वेडिंग शूटला जातात, तर मी प्रेझेंटेशन साठी एक दिवस स्पेशल ठेवलाय. ज्या दिवशी क्लायंटला मला भेटायचं आहे त्या दिवशी मी त्याच्याशी 1 तास बोलल, 2 तास बोलल किंवा 4 तास बोलल, तो दिवस त्याच्यासाठी स्पेशल ठेवायचा आणि तेवढाच विचार करायचा त्या क्लायंटच्या बाबतीत. मग त्यांच्या घरी जर असेल, मग त्यांच्या घरी गेल्यानंतर फंडामेंटल चेक होण्यासाठी मला एक मदत होते, बाबा त्यांचा गाडी, बंगला किंवा तुमचे काय असेल त्या सूट बूट कोट या गोष्टी मला मदत करता. आणि मी एवढा बारीक रेकी करणारा माणूस आहे, ऑब्झर्वेशन करणारा, मी चहाची चव बघून सुद्धा फंडामेंटल चहाकडे बदल राहतो. चहाच्या टेस्ट वरून सुद्धा कळतं मला. एक्झाम्पल द्या सर, चहाची टेस्ट वरून तुम्ही कसं काय करता, एक्झाम्पल, चहाचं एक्झाम्पल द्या सर. आता आता सिटीमध्ये ठीक आहे, पण ग्रामीण भागामध्ये चहाच्या चवीमध्ये बदल आहे. तर काही ठिकाणी म्हणजे कमी दुधाचे चहा असतात, काही ठिकाणी बिगर दुधाचे म्हणजे दुधाविना चहा असतात, आपण ज्याला ब्लॅक टी म्हणतो वगैरे, किंवा काही ठिकाणी गोड चहा असतात, साखर जास्त राहते. म्हणजे ग्रामीण मध्ये तुम्ही बघा, काही ठिकाणी गेले तुम्ही खेडेगावात एखाद्या शेतकऱ्याच्या घरी किंवा, तर चहाचं प्रमाण जास्त राहतं त्याच्यात. बरोबर. म्हणजे तुम्ही चहाची टेस्ट जशी तुम्हाला अमृततुल्यमध्ये आज भेटती ना, तुम्ही जर चहाची क्वालिटी जर चेक केली त्या क्लायंटच्या घरी गेल्यानंतर, ती जर एकदम टेस्टेड वाटली तुम्हाला, जास्त गोड पण नाही आणि जास्त चहा फिका पण नाही, तर 100% समजायचं काही क्लायंट हुशार आहे. म्हणजे बारीक बारीक गोष्टी काही यांनी लक्ष दिलंय, तर हे 100% फोटोग्राफीकडे पण बारीकांनी बघत असतील. बरोबर की नाही? आणि खेडेगावात काय राहतं, समजा अचानक पाहुणे आले, चला गॅस पेटवा, चहा ठेवा, मग ते 1 कपचे 2 कप होत्या, म्हणजे पाहुणे राहते 2, इकडे 4 कप होता, मग साखर एक्स्ट्रा पडून जाते, तो गोड होऊन जातो. म्हणजे या गोष्टीकडे का, तर ते त्यासाठी व्यवस्थित त्यांचं मांडणी नाही किंवा अभ्यास नाही, फक्त अंदाज, आपण जे मराठीत बोलतो अंदाज पंचे कार्यक्रम करतात. आणि त्यांचं फोटोग्राफीचे लेवल पण तशीच राहते मेंटॅलिटी लग्नाच्या टायमाला, चला लग्न जमलंय, सगळी खरेदी वगैरे झाली, आता 8 दिवस लग्न आलंय, चला फोटोग्राफर बघूया, का तर अंदाज पंचे, कोणीतरी सांगता अरे लग्नाला फोटोग्राफरची गरज, म्हणून ते अंदाज पंचे काम करतात. आणि ते अंदाज पंचे त्यांनाही माहित नाही लग्नाला किती बजेट असतं, लग्नाचा किती फोटोग्राफीचा खर्च येतो, आणि तो त्रास आपल्याला होतो, का रे बाबा तो 20,000 करतो, तुम्ही कस काय 30 सांगताय, तुम्ही कस काय 50 सांगताय, कस काय 1,00,000 सांगताय. पण सर एक एक गोष्ट सांगू का, चहा तर लेडीज बनवणार आणि डिसिजन घेणार तर जेंट्स असतो. नाही सर, तुम्ही 100% बरोबर बोलता, पण सगळ्यात जास्त व्यवहार हा लेडीजच्या ताब्यात असतो. आज कुठे जा वर्ल्ड वाईल्ड, ऍक्टर असेल, फिल्मवाले असतील, पॉलिटिकल असेल, कोणी असेल, ते साऱ्या जगाला ऑर्डर करतात, पण त्यांना ऑर्डर करणारी लेडीजच असते. हे तर बरोबर. म्हणजे आजही माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये ऍज अ क्लायंट म्हणून लेडीजचे नंबर जास्त आहे, कारण मी त्यांच्या माइंडचा चांगला रिकी केली किंवा एक सायकोलॉजीचा अभ्यास केलाय, त्यांना काय पाहिजे. समजा तुम्ही लग्नात जरी एखादा शूटच्या वेळेस बघा, तर तुमच्या लग्नामध्ये जास्त लेडीजचेच फोटो निघतात, किंवा आजही तुमचा फोटोग्राफी बिझनेस हा ब्युटीवरच आहे. एक्झॅक्टली.
येस ब्युटीवर आहे म्हणजे आजही लग्नाला खर्च केला जातो, त्या मुलींच्या लग्नावर खर्च केला जातो जास्त, मुलांपेक्षा मुलींच्या लग्नाला जास्त खर्च केला जातो. आणि त्याची सायकोलॉजी जर बघितलं तुम्ही तर त्यातूनच जास्त तुमचा बिझनेस ग्रो होतो. तुमच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये लेडीजच पाहिजे. जरी तुमचं डील त्या घरातील मेन व्यक्तीशी होतं तर ती लेडीज जर शेजारी बसेल असेल तर ती डील सुद्धा वेगळी होते. नुसता तो वन मॅन आर्मी जर बसेल असेल तिकडे तर तो तुम्हाला अटॅक करणार असं नाही, हा एवढ्यात करतो तो तेवढ्यात करतो, तर नाही. तुम्ही डील करताना जर क्लायंटच्या घरी गेले तर त्यांची मुलं मुली समोर बसवा, ते दोघं आई बाप असेल किंवा आई वडील असतील त्यांना पण बसवा, त्यांच्या सगळ्यांचा सायकोलॉजीचा अभ्यास करा. कोणाला काय पाहिजे, कोणाची काय रिक्वायरमेंट आहे, कोणाचं काय स्वप्न आहे. कारण बऱ्याच लोकांचं आज बघा सोशल मीडियामुळे काय झालं, स्टोरी क्रिएट वेडिंग झाल्या सगळ्या. मला माझ्या वेडिंगमध्ये अशी स्टोरी क्रिएट करायची, माझी अशी थीम असणार आहे. मग वडिलांचं कसं राहतं, बजेटवर राहतं. आईचं कसं राहतं, मग आईचं कसं राहतं, नवऱ्याचं बजेट प्लस मुलांचं रिक्वायरमेंट म्हणजे मुलांची इच्छा, या दोन्हीचं कॉम्बिनेशन राहतं आईचं. आणि मुलांचं कसं राहतं, मला हे करायचंच आहे बाबा, किती खर्च होती पप्पाला मी कन्व्हिन्स करेन. या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्ही प्रेझेंटेशनसाठी तयार होतात आणि तिकडून पुढे तुमचं प्रेझेंटेशन चालू होतं. मग तुमचं कामाचं प्रेझेंटेशन तुम्ही आज करणारच आहे, करताचे प्रत्येक जण करा. पण तुम्ही काम कसं करता, तुमची टीम कसे काम करते, तुमच्या टीम मध्ये कोणकोण काम करणार आहे, कुठले लोक आहे, ते कसे काम करतात, त्यांची क्रिएटिव्हिटी काय, स्किल काय. समजा एखादी लेडीज फोटोग्राफर आहे तुमच्या टीम मध्ये, ते सांगा का तुम्ही, सर आमच्या टीम मध्ये एखादी लेडीज फोटोग्राफर आहे, ते लेडीज फोटोग्राफरचा इम्पॅक्ट असा होतो सर. तर त्याचा प्लस पॉईंट असा का तुम्ही एकतर जे ऍज अ टीम म्हणून काम करता चार पाच लोक, तर तुम्ही एक तर संस्कारी आहात कारण तुमच्या टीम मध्ये एक लेडीज फोटोग्राफर आहे, कोणीतरी दुसऱ्याची मुलगी तुमच्या टीम मध्ये काम करते. त्याच्यानंतर तुम्ही वेस्टनी नाही, कारण तुमच्या बरोबर दोन तीन दिवस ती राहते, बाहेर गावी राहते तुमच्या बरोबर, तुम्ही वेस्टनी नाही किंवा संस्कारी. हा एक चांगला इम्पॅक्ट क्लायंट वरती पडतो आणि 100% तुमच्या चांगल्या माणसांना चांगले लोक काम देणारे आहे. म्हणजे आज बघा फोटोग्राफी इंडस्ट्री म्हणजे मला नाही माहिती पण ऐकलेलं आहे बरं का, त्याच्यावर अभ्यास नाही केला पण बदनाम आहे का, तर फोटोग्राफर वेगवेगळ्या प्रकारची वागणूक करतात वगैरे, ते काय काय गोष्टी त्या लोकांनी फेस केल्या आहे. तर ह्या गोष्टीसाठी असं प्रेझेंटेशन तुमचं काम येतं का, तर आम्ही लेडीज फोटोग्राफर आहात, आमचे संस्कार चांगले आहे. म्हणजे आपण नाही सांगायचे संस्कार, लोकच ठरवतात, ते क्लायंट ठरवतं का भाई संस्कारी लोक आहे, यांना काम देण्याची पद्धत आपण जी करतोय तर ती कधी पण बेटर राहील. आणि दुसरी गोष्ट, शूट करताना समजा आता बऱ्याचदा किंवा इथून मागे काय व्हायचं, एखादा नवरीचं समजा ती रूम मध्ये चेंजेस करते किंवा मेकअप चालू आहे, मग तो नवर फोटोग्राफर बाहेर उभा आहे, फोटोग्राफर दोन झाला का मेकअप, झाला का मेकअप, मला शूट करायचं. पण ते आतमध्ये ती जी ब्राईड आहे ती कम्फर्ट फील नाही करत, म्हणजे जरी तो दरवाजा मध्ये असतो पण बाहेर जेंट्स उभे, मध्ये चेंजिंग करत असते किंवा मेकअप करत असते, तर ह्या गोष्टी माझ्या मध्ये चुकीच्या आहेत. ती जर तुमची लेडीज फोटोग्राफर असेल तर ती मध्ये चेंजिंग रूम मध्ये राहू शकते, तुम्हाला शॉर्ट्स पण मिळतील. आणि ती ब्राईड आहे किंवा त्या फॅमिलीतल्या ज्या काही बायका असतील त्या कम्फर्ट फील कम्फर्ट झोन मध्ये राहतील. त्याने तुमचं काय होतं, तुम्हाला एक तर इमोशन चांगले भेटतात कॅन्डिड क्लिक साठी, किंवा तुमचं शूट पण जास्त होतं, तुम्हाला स्नॅप पण जास्त भेटतात, तुमचा बिझनेस तिथं वाढतो. म्हणजे तुम्ही आज बरेच लोक स्नॅपवरती क्लिक करता किंवा काही लोकांचं पर कॉपी वगैरे काही ठरलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टीमुळे जर तुमच्या तुमच्या कॉपीज वाढत असेल, तुमचं काम वाढत असेल आणि त्यात तुम्ही प्लस क्रिएटिव्हिटी आणि स्किल जर ऍड केलं तर तुमचा बिझनेस ग्रो व्हायला काही वेळ लागत नाही. व्हेरी गुड सर, तुम्ही जे दोन गोष्ट जे म्हणले आता, एक तर चहाचं जे तुम्ही उदाहरण दिलं चहाचं, ते येस मी पण थोडं फुडी आहे, त्याच्यामुळे मी पण जेव्हा कुठं पण जातो आणि कुठल्याही कोणालाही भेटतो तर पर्टिक्युलर एक काही गोष्ट आहे जे आणि स्पेसिफिकली चहाचं, त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही विचारलं की चहा संदर्भात. मी व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो की तुम्ही समजा हे जे चहाचा विषय होता, लेडीज टीममध्ये लेडीज फोटोग्राफरचा विषय जे आता जे सरांनी सांगितला, आणि तुमच्याही जो तुमची टीम आहे त्याच्यामध्ये लेडीज असतील तर तुम्ही यश लिहा, किंवा चहाचा जो त्यांनी सरांना सांगितला यू कॅन जज द पर्सन बाय अ कप ऑफ टी, तो पण एक विषय आहे, तर तुम्ही त्याच्यात यश लिहा. आम्हालाही कळेल की आम्ही जे चर्चा करतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही एक्सेप्ट करता, किंवा तुम्हाला नाही म्हणत असेल तर नाही पण म्हणा, काही अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल वाडेकर सर वेलकम, उमेश जी वेलकम, योगेश पाटील सर वेलकम, मला कमेंट दिसत नाही पण सगळ्यांचे वेलकम, थँक्यू. येस देवाट स्टुडिओ वेलकम, येस देवाट स्टुडिओ म्हणतात, येस कशासाठी, चहासाठी का लेडीज साठी. आणि सर हे एक चांगली गोष्ट तुम्ही म्हणले की एक टीम, एक लेडीज फोटोग्राफर असेल तर एक कम्प्लीट टीम पण दिसते, आणि तुम्ही जेव्हा क्लायंटला प्रेझेंट करता तर तुम्ही त्यांना सांगू शकता की आमच्याकडे फिमेल फोटोग्राफर आहे,
जेणेकरून समोरच्या क्लायंटचा बघण्याचा दृष्टिकोन बट ऑबियस चेंज होतो 100%. मी व्ह्युअरला ही रिक्वेस्ट करतो की आजचा जो विषय आहे तो बेसिकली फक्त मोटिवेशन नसून ओव्हरऑल इंडस्ट्री संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत. प्रॅक्टिकल जे अनुभव आपल्याला आहेत किंवा व्ह्युअरला आहेत, तर व्ह्युअरला रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅट बॉक्सचा यूज करा, तुम्ही कमेंट्स, तुमचे काही प्रश्न असतील तेही आपण प्रयत्न करू सॉल्व करण्याचा. आणि येस सर, तर तुमची जी टीम आहे त्या टीममध्ये लेडीज फोटोग्राफर्स पण आहेत का? येस, माझ्या टीम मध्ये 3 लेडीज फोटोग्राफर आहे सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे काय होतं, कधी कधी शूटचं प्रमाण वाढतं आणि प्रत्येक क्लायंटला किंवा प्रत्येक असाइनमेंटला मला एक लेडीज फोटोग्राफर पाहिजे. मग वन डे जर दोन दोन तीन तीन वेडिंग आल्या तर मला 3 ठिकाणी 3 डायव्हर्ट करावं लागतं. जास्त करून मी वन डे शूट जास्त घेत नाही, पण एखादं काय होतं, काही काही क्लायंट प्रेमापोटी पागल झाले असतात, बाबा आमच्या लग्नाला तूच पाहिजे किंवा तुझी टीम पाहिजे. त्यांना माहिती आहे माझा इतिहास, माहिती आहे ते म्हणतात तू खुर्चीवर बैस, तू मॅनेजमेंट जरी केलं तरी आम्हाला आउटपुट चांगलं भेटणार आहे. आणि माझं प्रेझेंटेशन त्याच बाबतीत राहते का, मी समजा माझ्या नावाने जरी आज फोटोग्राफी विकतोय तुम्हाला तर मी काम करेल याची गॅरंटी नाही, तुम्हाला मी चांगलं काम देणार आहे याची शाश्वती मी तुम्हाला आज देतो. आणि तुम्ही ज्याचे पैसे देताय तर त्या आउटपुटचे पैसे देताय, ते आउटपुट तुम्हाला मी 100% चांगलं देणार आहे आणि मी दिलेले आहे. आणि त्यामुळेच माझा आज रेफरन्सनी काम येतं का, त्याला त्याच्या टीमने आमचं काम केलंय किंवा माझ्या टीमचं पण कौतुक करतात. बऱ्याचदा काय होतं का, फक्त फोटोग्राफरच कौतुक होतं का, चला पंडित छान फोटो काढले वगैरे वगैरे, पण आज माझ्या टीम मध्ये जे काम करतात लोक ते पण इतके हे झाले का, सर तुमच्याबरोबर मला कायम काम करायला आवडेल. आणि ऍज तुम्ही असे का पाण्याच्या विरुद्ध प्रवाहात वाहणारे, म्हणजे प्रवास करणारे, तुमचा एवढा पेन असताना तुम्ही स्टीम वरती सॉरी फील्ड वरती ज्यावेळेस काम करता त्यावेळेस तुम्ही कॉमेडी असतात आणि आम्हाला कधीच थकवा येत नाही. आम्ही 2-3 दिवस कंटिन्यू जरी शूटला असतो तुमच्यावर तो थकवा जाणवत नाही. आणि त्या गोष्टीमुळे किंवा क्लायंट त्यांचं कौतुक करते या गोष्टीमुळे आजही खूप लोकांची स्वप्न आहे माझ्याबरोबर माझ्या टीम मध्ये काम करण्याचे. त्यात मेंटोर पण आहे महाराष्ट्रात खूप. अरे वा, ग्रेट ग्रेट ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला, शुभेच्छा त्या गोष्टीची. यस यस, मी व्ह्यूअरला रिक्वेस्ट करतो तुम्ही कमेंट बॉक्सचा यूज करा, आम्हालाही कळेल की जे पण आम्ही कम्युनिकेशन करतोय ते तुमच्या लक्षात येत आहे आणि तुमचे प्रश्न आवर्जून विचारा. कारण की हा सेशन डिरेक्ट 1-to-1 सेशन आहे, तुम्ही तुमचे प्रश्न आम्ही 100% याच्यात प्रयत्न करू त्याचं सोल्युशन द्यायला. सर तुम्ही कोटेशन संदर्भात आपली चर्चा चालू होती की ज्या पद्धतीने आपण कोटेशन कशा पद्धतीने दिलं पाहिजे, तुम्ही प्रेझेंटेशन संदर्भात बोलले की एक लेडीज फोटोग्राफर असला पाहिजे किंवा एक फिमेल समजा त्यांची काही रिक्वायरमेंट आहे ते सगळं आपण जाणून घेतले पाहिजे, तर कोटेशन संदर्भात तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने ते प्रेझेंट करता? येस येस, नक्की सर. सर आता तुम्ही वेडिंग फोटोग्राफी व्यवसाय करताय सगळे, तर वेडिंग फोटोग्राफीची डील ही तुमची आता हजारोतून लाखोत चालली, किंवा हजारात जरी करत असाल तर तुमचे अबो 50,000 किंवा 40,000 अबो 10,000 जरी असेल तर ती अमाऊंट मोठी मला ही सांगायचं. आणि तुमच्या एवढ्या अमाऊंटचं तुम्ही काम करताय तर त्याला कोटेशन पाहिजे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही आज दुकानात जरी गेले तरी काही छोटीशी गोष्ट घ्यायची असली तरी तुम्हाला कोटेशन मिळतात किंवा देतात ते दुकानदार. तुमचं तर तुमचं अमाऊंट खूप मोठं आहे, तुमचं 10,000 असेल, 20,000 असेल, 50,000 असेल किंवा काय असेल, ते कोटेशन तर दिलंच पाहिजे. प्लस त्या कोटेशनचा फायदा असा का, त्या क्लायंटला समजा तुमचं अमाऊंट जर जास्त असेल तर त्या कोटेशन मध्ये तुमचं अमाऊंट नुसतं दिसलं नाही पाहिजे, तर त्याचं कामाचं डिस्क्रिप्शन ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस ते क्लायंट तुमच्यावरती विश्वास ठेवतं की बाबा ठीक आहे याने अमाऊंट जास्त घेतोय, 2 लाख घेतोय, 2.5 लाख घेतोय, तर ते कामाचं 2 पान भरलेलं असतं, मी काय काय करणार आहे, माझे किती लोक काम करणार आहे, किती ते किती काम करणार आहे, हे त्या क्लायंटला समजतं. म्हणजे आपण जे फोनवर समजू शकत नाही ते कोटेशन सांगतं. आणि कोटेशनच्या बाबतीत जर म्हणलं, तुम्ही कोटेशनचं स्वरूप असायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी डिझाईन केलेले असतात, फोटो टाकलेले असतात, काही टाकले असतात. माझं एक म्हणणं आहे कोटेशन हा विषय कशासाठी आहे, तर त्या क्लायंटला काम आणि अमाऊंट या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही काय काम करणार आहे, त्याचे किती पैसे घेणार आहे, या दोनच गोष्टी हायलाईट झाल्या पाहिजे. तुमचा फोटो, तुमचं काही डिझाईन वगैरे असेल त्या गोष्टी हायलाईट झाल्या नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला फोटो दाखवायचे, तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवायची, तुम्ही लग्नात दाखवा, शूट करा, काय करायचं ते करा. पण कोटेशन हा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचे फोटो वगैरे टाकू नका. आम्ही सर अशी फोटो काढतो, अशी डिझाईन करतो, त्याला ग्राफिक डिझाईन करा. बरेच लोक करताय, त्यांनी रेडीमेड टेम्पलेट बनवून ठरलंय का, माझे पॅकेज असे ठरलेले आहे, त्याला मस्त इकडून फुलं तिकडून फुलं असं करून. तर हे गोष्टी त्या क्लायंटला डिस्टर्ब करता. तुमचं सगळ्यात महत्वाचं क्लायंटला कोटेशन महत्वाचं कुठे पडतं किंवा कसं महत्वाचं आहे, तर फक्त तुमचं काम आणि तुमचं अमाऊंट या दोनच गोष्टीकडे क्लायंट फोकस झाला पाहिजे. मग काम काय करणार आहे त्याचं विस्तृत डिस्क्रिप्शन सर लिहिणे, तुम्ही फर्स्ट डे पासून ते लास्ट डे पर्यंत काम कसं करणार आहे, तुमचं एडिटिंगचा विषय कसा असणार आहे, तुम्ही डिलिव्हरी कसं करणार आहे,
या सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये आल्या पाहिजे. विथ तुमचे आता इंडस्ट्रीमध्ये काम करताना बऱ्याच फोटोग्राफर लोकांना खूप त्रास सहन केलाय किंवा लॉस झालाय, त्यामुळे टर्म्स अँड कंडिशन आल्या. आता आम्ही या टर्म्स अँड कंडिशन मध्येच काम करणार आहे, तर तुमच्या त्या टर्म्स अँड कंडिशन पण त्या याच्यावरती पाहिजे. त्या छोट्या का असाल किंवा जास्त असेल, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्ही फेस केल्या आहे किंवा त्यातून तुम्हाला त्रास झालाय, तर त्या गोष्टी उद्या भविष्यात घडू नये म्हणून त्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही टाकू शकता. म्हणजे साधारण कोटेशनचा फायदा असा आहे सर, तुम्ही जर तोंडी सांगितलं का सर मी ह्या कामाचे 10,000 रुपये घेणार आहे, प्रत्येक लाईनला बार्गेनिंग पाहिजे, मला पण पाहिजे तुम्हाला पाहिजे, आपण बाजारात गेलो बार्गेनिंग करतोच, 10 रुपयाची मेथी जुडी 5 रुपयाला मागतोच, तर क्लायंट पण तुमच्याकडे मागणारच आहे. त्यासाठी तुम्ही एक तुमचं विशिष्ट अमाऊंट ठरवा का मला ह्या कामाचे 10,000 पाहिजे, प्लस मला काम क्लायंट कमी रेट करणारे 2,500-4,000 कमी करणारे ते वाढवा, म्हणजे 10 चे 14 झाले, आणि प्लस समजा तुम्ही आज सगळा व्यवहार जो चालतो खरेदी विक्रीचा हा डिस्काउंट वरती चालतो, म्हणजे तुम्ही आजही दुकानात गेले तर तुमचा 200 रुपयाचा शर्ट गाड्यावरचा तुम्ही तिथं 200 नाही घेऊ शकत का, तर आपला इगो किंवा अॅटिट्यूड आडवा येतो. तोच दुकानात गेले तर तो 200 रुपयाचा शर्ट 2,000 रुपयाला असतो आणि तुम्हाला 20% डिस्काउंट असतो, तुम्ही त्या 20% डिस्काउंट मध्ये खुश आहे का, तर बाबा त्याने 20% डिस्काउंट दिलाय, तो 200चा शर्ट 2,000 विकला हे त्याच्याकडे तुमच्या लक्षात येईल, तुमचं डिस्काउंट कडे लक्ष. त्यासाठी क्लायंट बार्गेनिंग करणार आहे तो डिस्काउंट, म्हणजे तो आपल्याला कट करणार आहे भविष्यात नंतर समजा ते काय बोलतील ते अमाऊंट, प्लस तुमचा डिस्काउंट आणि तुमचं ऍक्च्युअल रेट, म्हणजे तुम्ही 10,000 रुपये एका कामाची घ्यायचे तुम्हाला ते 10,000 प्लस क्लायंटचं बार्गेनिंगचं थोडाफार अंदाज करायचा की बाबा 5-10,000 कमी करतील किंवा आपण कमी करू शकतो, त्यांचे 5,000-15,000 आणि आपण प्लस कोटेशन मध्येच आधीच ऍड डिस्काउंट ऍड करायचा की मी तुम्हाला या कामाचे 3,000 डिस्काउंट दिलाय, म्हणजे तुमचे झाले त्यांचे 5, तुमचे 3 डिस्काउंट आणि मूळ तुमच्या कामाची मूळ मुद्दल असे 18,000 रुपये ज्यावेळेस तुम्ही कोटेशन देता त्यावेळेस तुमचं तुम्ही क्लायंटला कोटेशन दिलंय हा एक मेसेज जातो, सॉरी डिस्काउंट दिला हा एक मेसेज जातोय, प्लस डिस्काउंट देऊन पण तुम्ही त्यांचे रेट कमी केले किंवा त्यांनी बार्गेनिंग केले जी अमाऊंट तुम्ही कमी केली तो एक मेसेज गुड मेसेज जातो, आणि तुम्हाला जे पाहिजे मुद्दल तुमच्या कामाचं जे काही व्हॅल्यू ठरलंय ते तुम्हाला मिळतं. त्यासाठी कोटेशन देणं महत्वाचं आहे, बऱ्याच गोष्टी कोटेशन मध्ये, पण आता हा टॉपिक सांगितलं तुम्हाला. सर काही काही प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत, आपण एक एक प्रश्नही घेऊ. सर्वप्रथम मी योगेश पाटील सरांना एक प्रश्न आहे, त्यांना मी पहिले रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमचं थोडस डिटेल द्या, तुम्ही तुमचं स्टुडिओ कुठं आहे किंवा तुम्ही कुठून कुठून आहात, म्हणजे बेसिकली योगेश सर तुमचा क्वेश्चन आता घेतोय पण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका तुम्ही कुठून आहात, म्हणजे महाराष्ट्रातून. योगेश सरांचा प्रश्न आहे, योगेश पाटील म्हणून आहेत, फोटोग्राफी इंडस्ट्रीच्या मानाने लेडीज फोटोग्राफर फारच कमी आहे, मग ज्यांच्या टीम मध्ये लेडीज फोटोग्राफर नाहीये त्यांच्या टीमने काय करायला पाहिजे. मालेगाव मधून आहे, नाशिक मालेगाव. यस, नाही सर असं काही नाही, त्यांनी काय करायला पाहिजे असं काही नाही. लेडीज फोटोग्राफर 100% कमी आहे, तुम्ही तुमच्या घरचं लेडीज तयार करू शकता, तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये करू शकता किंवा तुमच्या मित्राची बायको पण आज फोटोग्राफर असू शकते, तुम्ही शोधा सापडेल. पण लेडीज फोटोग्राफर हा का युज करायचा, समजा तुमचं काम जर कमी लेवलचं असेल 10-20 हजाराचा, तुम्ही तिकडे लेडीज फोटोग्राफर तयार करणं किंवा तिला अक्वायर करणं किंवा शोधणं हे पण अवघड आहे किंवा करूच नका. तुम्ही तुमचं काम त्या लेवलचं पाहिजे, तुमचं प्रेझेंटेशन त्या लेवलचं पाहिजे आणि तुमचं क्लायंट त्या लेवलचं पाहिजे, त्यावेळेस तुमची टीम बिल्डअप करायची गरज पडणार. तुम्हाला 5 लोकांना टीम करायची म्हणजे तुम्हाला किमान क्लायंट 2,00,000 रुपयाचं करणं आहे, त्यासाठी तुमच्या टीम मध्ये मग लेडीज पाहिजे. तुम्ही जर 2 लोक काम करत असाल तर तुम्हाला लेडीज फोटोग्राफरची गरज नाही, किंवा तुमची जर मॅडम असेल समजा घरची ती जर तुम्हाला साथ देत असेल तर काही हरकत नाही करा, पण समजा किरकोळ क्लायंटसाठी किंवा छोट्याशा अमाऊंटसाठी तुम्ही लेडीज फोटोग्राफर हायर करताय तर या गोष्टी माझ्या मते चुकीच्या आहे, आणि असेल तर बेटर, नसेल नाहीये उपलब्ध नाहीये म्हणून हा तुम्हाला सांगितलं मी, तर त्या चांगल्या क्लायंटला तुम्ही त्या टीम मध्ये लेडीज फोटोग्राफर इन्वॉल्व्ह करा, 100% त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि जर तुम्ही चांगलं काम करायला लागले, मोठ्या लेवलचं काम करायला लागले, तर त्या ते काम काय होतं माहितीये का सर, तुमची जाहिरात खूप होते, ते क्लायंट त्या लेवलचं असतं, त्यांची मेंटॅलिटी त्या लेवलची असते आणि त्यांचे नातेवाईक ज्यावेळेस फोटोग्राफर त्यांच्या लग्नात शोधतात तर त्यावेळेस विचार काय करतात, अरे आपल्या सुमितच्या लग्नात कोण होता, तिकडे 50% जाहिरात झालेली असते सुमित पंडितची, तर बाबा तो एवढ्या मोठ्या पार्टीचं लग्न करतो म्हणजे तो चांगलाच आहे, 50% तुमची ऍड झालेली, फक्त 50% तुमच्या व्यवहाराचा विषय राहणार, डीलचा विषय राहणार आहे, आणि डील जर तुम्ही क्रॅक करण्यास म्हणजे सक्षम ठरले तर डन आहे. तुम्ही जर म्हणले की मला 10,000 रुपयाचं काम करायचंय, मला 2,00,000 काम करायचंय, तर हा बॅलन्स नाही होत सर, काय होतं ते एक गाडीचा चाक झटका मारेत. तर त्यांचा जो प्रश्न होता तो समजा लेडीज फोटोग्राफर त्या एरियामध्ये कमी आहे, तर येस योगेश सर त्यांचं सोल्युशन जे पंडित सरांनी सांगितलं
की आपल्या ज्या नेटवर्कमध्ये जे लेडीज आहेत किंवा आपल्या ज्या घरी मॅडम वगैरे असतील त्यांना तुम्ही ट्रेन करा किंवा त्यांचा नेटवर्क असेल. आणि बट ऑब्विसली ऑर्डर साईज एक सर्टन ऑर्डरच्या वरती असेल तर तुम्हालाही परवडेल आणि लेडीज पण फ्री हँडेडली काम करू शकेल. ते का सांगितलं सर, लेडीज तुमच्या बरोबर 3 दिवस काम करताना जो इम्पॅक्ट पडतो तो तुम्हाला कळला, पण लेडीज फोटोग्राफर सांभाळणे हे पण तुमची जबाबदारी आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली बरोबर आहे का नाही? ती तुमचे 3 दिवस तुमचं काम कसं करेल काय करेल हा नंतरचा विषय, पण ती ऍज अ लेडीज म्हणून तुमची पूर्ण जबाबदारी असते. तिच्या घरापासून निघाल्यापासून तर तिच्या घरी जाईपर्यंत ती जर तुमची कॅपॅसिटी असेल तशी ड्रिल तुम्ही क्रॅक केली असेल तरच परवडेल तुम्हाला. तिला तुम्ही काम झाल्यानंतर तुम्ही असं सांगू शकत नाही का तुला बस मध्ये बसून दे तुम्ही जा बाई घरी, तिला घरी सोडण्याचे तुम्हाला. जशी तुम्ही जिवंत आणली ना तशी जिवंत सोडावी लागते, म्हणजे माझी भाषा थोडीशी डोक्यात घुसायसाठी वापरली मी ती. ती जबाबदारीचं काम आहे आणि त्यासाठी जबाबदारी ज्यावेळेस आपल्या जबाबदाऱ्या ज्यावेळेस वाढताना त्यावेळेस तुम्हाला अर्निंग जास्त असेल तर जबाबदाऱ्या तुम्ही पेलू शकता. तुमचं इन्कम जर कमी आहे तर तुम्ही जबाबदारी जास्त वाढू नका, हा एक मेसेज आहे त्याचा. ओके सर कंटिन्यू. येस येस. महेश महेश सेठे सरांचा एक असा प्रश्न आहे, ऑर्डर कशी ठरवावी फोटो शूटची? फोटोशूट आता फोटोशूटचा विषय असा आहे. बरं सर कंटिन्यू. फोटोशूटचा विषय असा आहे सर, तुम्ही आज किती वर्षापासून काम करता काय करता हे तुम्हाला माहिती आहे, पण आजचा मार्केटची सायकोलॉजी अशी आहे तुम्ही फोटोग्राफीचं काम डील करता, काम करता, एडिट करता, अल्बम देता किंवा अशा अशाच गोष्टीनं काम करताय सगळे लोक. ज्यावेळेस तुम्ही शूटला जातात त्या एक दिवस असेल 2 दिवस असेल तुम्ही शूट करता, तुम्ही थकलेले असतात, घरचे प्रॉब्लेम सगळी सोडून तुम्ही शूटला गेलेले असता आणि तुम्ही प्रवास करत घरी रिटर्न येत असता किंवा तुम्हाला झोपायचं असतं, तुमचं जागरण झालेलं असतं किंवा नेक्स्ट डेला नेक्स्ट शूटला जायचं असतं, अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला मेसेज येतात किंवा कॉल येतात सर आमचे फोटो पाठवा. तुमचे व्यवहार तुम्ही अल्बम वरती करता किंवा काय कसे करता तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला आज प्रत्येकाला मेसेज येतो की सर आमचे फोटो पाठवा, आम्हाला स्टोरी ठेवायची आहे, स्टेटस ठेवायची. म्हणजे ही मार्केटची सायकोलॉजी ज्या दिवशी कळलं तुम्हाला त्या दिवशी तुमचा बिझनेस ग्रो झाला असं समजा. तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही, तुम्हाला कुठलंही ट्रेनिंग घ्यायची गरज नाही का सर. एक मिनिट, त्यांनी परत एकदा प्रश्न विचारला, त्यांचा प्रश्न असा होता. येस त्याच प्रश्न घेतोय मी, त्याच प्रश्न घेतोय. तुम्ही वाचला का तो प्रश्न? मला इथं दिसत नाहीये त्यांचा प्रश्न. अजूनही त्यांनी प्रश्न विचारलाय त्याच्यानंतर की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की ते जे क्लायंटशी जेव्हा ते बोलतात तेव्हा ते फसतात, त्यांना क्लायंटशी बोलायला जो कम्युनिकेशन आहे तो थोडासा त्यांना तिथे त्रास होतो. येस फसतो. मग कसे बोलावे ते सांगा सर प्लीज. मी क्लायंटशी बोलताना फसतो, मग कसे बोलावे ते सांगा सर प्लीज. सर आता या गोष्टीचं थोडं डिस्क्रिप्शन जास्त असेल का तर का फसतात या गोष्टीचं मूळ वेगळं आहे. तुम्ही आधी तुमच्या क्रिएटिव्हिटी स्किल कडे लक्ष द्या, त्या जर तुम्ही डेव्हलप केल्या असतील, तुम्ही अक्वायर केल्या असेल तर बेटर आहे, तुमचं अभिनंदन. पण तुम्ही ज्यावेळेस तुमचं स्किल असेल, तुमचं काम करण्याची पद्धत असेल, तुमच्या कामाचं व्हॅल्यू एकदा ठरवा. तुम्ही काय काम करता आणि त्याच्यात तुम्ही किती व्हॅल्यू घेतलं पाहिजे, ज्यावेळेस व्हॅल्यू तुमचं ठरतं त्यावेळेस तुम्ही त्याच व्हॅल्यूनुसार प्रेझेंटेशन करता. आज आपण फसतो का तर आपण काम वेगळं करतो आणि क्लायंटला वेगळंच लागतं. क्लायंटचं फंडामेंटल न कळल्यामुळे आपण काय होतो, समजा 1 लाखाचा क्लायंट आहे, आपण त्यांना 50,000 रुपयाचा डील करतो किंवा एखादं 50,000 रुपयाचं क्लायंट त्यांना 1 लाख रुपये कोटेशन देतो. या गोष्टीची फसवणूक कधी होते किंवा याच्यातच फसता तुम्ही आय थिंक. आणि त्या गोष्टी काय होतात तर क्लायंटचं फंडामेंटल आपल्याला माहित नाही. म्हणजे आपण साधारण त्याचा जर शब्द वापरला मराठीमध्ये तर अवकात, क्लायंटची अवकात ज्या दिवशी कळेल तुम्हाला त्या दिवशी तुम्ही प्रत्येक क्लायंटला वेगवेगळ्या अमाऊंटचं कोटेशन देणार आणि तुमचं हे फसणे बिसणे काय असेल त्या गोष्टी घडणार नाही. सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय आहे, क्लायंटची परिस्थिती माहीत नसल्यामुळे आपण काय आकडा सांगावा आणि समजा आकडे पण देतो आपण, पण ते आकडे बघून क्लायंट म्हणतात बाबा तुम्ही आम्ही दुसरा बघितला किंवा दुसरा बघतो किंवा तुम्हाला कॉल करतो. जसं नवरी बघायला गेल्यानंतर नाही सांगते का तुम्हाला पसंत आहे का नाही पसंत, संध्याकाळी कॉल करतो. तशी परिस्थिती आज कोटेशन किंवा प्रेझेंटेशनच्या मुळे होते. ओके महेश सर, आय थिंक तुमचा जो प्रश्न होता त्याचा बऱ्यापैकी सोल्युशन तुम्हाला मिळालं असेल, किंवा तुमचा अजूनही काही कुठले प्रश्न असेल सगळ्यांना प्रश्न असेल तर कधी विचारा, किंवा नाही आज झाले तर मला कधी कॉल करा, मी तुमचं सोल्युशन करून देईन. देवा आर्ट स्टुडिओ आहेत. देवा आर्ट स्टुडिओ प्लीज सर तुम्ही कुठून आहात ते मेन्शन करा. सर क्लायंट जर 1 लाख रुपयाचं बजेट असतील तर
कशा पद्धतीने कोटेशन द्यायचे आणि तुम्ही कशा पद्धतीने देता व तुम्ही कशा पद्धतीने देता, येस येस, तर हे तुमच्या तुमच्याकडून ऐकायला आवडेल. येस येस, थँक्यू थँक्यू. तर सर मी आता माझा प्रवास तर सांगितलंय तुम्हाला, पण त्याच्या पुढच्या काही गोष्टी राहिल्या. मी गेली 5 वर्षापासून काम करण्याची किंवा कोटेशन असेल, प्रेझेंटेशन असेल या पद्धती चेंज केलाय, त्या लोक करत असेल हे मला माहित नाही. पण आज जे जे लोक मला भेटले ते मला सगळं क्रेडिट मला देते की या गोष्टीचा तुम्ही क्रिएट केल्या किंवा तुम्ही बिल्डअप केलंय, ते काही हरकत नाही. मला त्याचं क्रेडिट पण पाहिजे नाही, काही नाही पाहिजे. पण मी एक तर सर्वात सुरुवातीला क्लायंटचा फोन आल्यानंतर किंवा त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांचं सायकोलॉजीचा अभ्यास करतो, त्यांना काय पाहिजे किंवा त्यांचं माइंड कसं काम करतं मी त्याच्यावर जास्त ऑब्झर्वेशन असतं माझं. दुसरी गोष्ट त्यांची रिक्वायरमेंट काय, त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय, ती गोष्ट जाणून घेतो. आणि तिसरी गोष्ट बजेट महत्वाचं आहे. बजेट हे प्रत्येक क्लायंटला विचारलंच पाहिजे. तर काय होतं, त्यांनी बजेट नाही विचारल्यामुळे आपण वेगळं रेट देतो आणि त्यांना वेगळ्याच रेटमध्ये काम पाहिजे असेल, त्यावेळेस जे रिक्वायरमेंट करतात तर त्यांचं बजेट, त्यांची रिक्वायरमेंट प्लस तुमचं कामाचं व्हॅल्युएशन, या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक कस्टमाइज कोटेशन द्यावं लागतं क्लायंटला, त्यावेळेस तुमची डील क्रॅक होते. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की मला 1 लाख रुपयाचं, आता मी ह्या क्लायंट करून मला हे क्लायंटकडे कळलंय का बाबा सुमित सरांचं, सुमित सर क्लायंट आहे, सुमित सर खूप श्रीमंत आहे मला माहित आहे, पण त्यांची रिक्वायरमेंट थोडी कमी आहे किंवा मेंटॅलिटी त्या लेवलची नाही आहे, तर मग मी 1 लाख रुपये नाही देऊ शकत त्यांना कोटेशन. मी 90,000 देऊ शकतो. किंवा मला कळलं बाबा सुमित सर किंवा त्यांच्या घरात लेडीज असतील, बहीण असतील, आई असतील, त्यांचं वेगवेगळ्या रिक्वायरमेंट येत आहे, मला असं शूट करायचं, तसं शूट करायचं, माझे सोलो शूट कर बरं का बाबा, माझी पोर्ट्रेट कर बरं का, ज्यावेळेस म्हणजे ते तर करावं लागतं ऍक्च्युली, पण ज्या तुमच्या डीलच्या आधी तुम्हाला रिक्वायरमेंट येतात का बाबा माझं सोलो करायचं आहे, माझं असं करायचं आहे, म्हणजे ते काम तुम्हाला आधीच सांगताय. लग्नाच्या काम करण्याची पद्धत जवळजवळ सगळी सारखीच आहे, पण त्या तुम्ही स्वतःहून काम करणे वेगळं आणि त्यांनी सांगितलेलं काम वेगळं. ते ज्यावेळेस सांगताना त्यावेळेस तुम्ही त्यांचं मन जिंकतात का, तर तुम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करताय, म्हणून तुम्ही तिथं तुमचे रेट वाढू शकता. का तर काम वाढलेलं ना, करायच्या आधीच काम वाढले, आई वेगळं सांगते, मुलगी वेगळी सांगते, वडील वेगळं सांगताय, त्यावेळेस तुम्ही तुमचा अमाऊंट वाढू शकता. बरोबर. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता सर, म्हणजे तुम्हाला समजा 1 लाखाचं कोटेशन तुम्हाला द्यायचंय आणि तुम्हाला माहिती आहे क्लायंट 1 लाखामध्ये क्लोज होणार आहे, तर तुम्ही 1 लाख म्हणलं तर तो 1 लाखामध्ये तर क्लोज होणार नाही, तर तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिकली तुम्ही कशा पद्धतीने करता? सर मी रिक्वायरमेंट विचारून घेतो, बजेट विचारून घेतो आणि त्यानुसार ते काम करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, मी गेली 5 वर्षापासून अल्बम हा विषय वेगळा केलाय आणि फोटोग्राफी हा विषय वेगळा केलाय. का केलाय ते सांगतो. अल्बम हे प्रॉडक्ट आहे, तुम्ही बिझनेसच्या नियमात जर तुम्ही अभ्यास केला असेल किंवा बिझनेसचं जर लँग्वेज कळत असेल तुम्हाला, तर प्रॉडक्ट आणि सर्व्हिस या वेगवेगळ्या 2 गोष्टी आणि त्याचं व्हॅल्यू वेगवेगळं आहे. प्रॉडक्ट आज तुम्ही प्रॉडक्टचा जर विषय सांगितला एक्झाम्पल, तर 5 रुपयालाच आज पार्लेजी बिस्किट विकला जातो, 50 वाले पुढे आले पण कोणी घेत नाही, बरोबर आहे का नाही? म्हणजे जगभरात किंवा तुम्ही ज्या एरियात काम करतात त्या एरियामध्ये प्रत्येक क्लायंटला माहिती आहे की ह्या प्रॉडक्टची एवढीच रेट आहे किंवा थोडीफार वाढू शकता 100-200 रुपये. म्हणजे तुम्ही जर आज प्रॉडक्ट विकायला गेले, सर माझ्या प्रॉडक्टला पर पेज 2000 रुपये द्या, तर नाही देऊ शकत तुम्हाला, तुमच्या अल्बमला कोणी देऊ शकत नाही. तुम्ही आज 500-700 रुपये विकतात, काय विकतात हे जगाला पण माहिती आहे, 500-700 रुपयात अल्बम भेटतात. किंवा तुमचे शेजारचे फोटोग्राफर त्या रेटमध्ये विकतात म्हणून तुम्ही पण विकताय. पण तुमची फोटोग्राफी, समजा माझा कॅमेरा 50,000 रुपयाचा आहे, तुमचा 5 लाख रुपयाचा आहे, माझे रेट पण 500-700 रुपये, तुमचे 500-700 रुपये, तर तुम्ही हा जो फरक आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा, तर तो खूप आहे तुमच्यात आणि माझ्यात. आणि मी पण तेवढेच पैसे कमवतोय, तुम्ही पण तेवढेच पैसे कमवताय. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा का प्रॉडक्टची एक विशिष्ट व्हॅल्यू ठरलेली, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाही, पण तुमचा बिझनेस तिथं ग्रो होऊ शकत नाही. तुम्ही फोटोग्राफी किती चांगली करा, तुमचे 10 लाखाचे आणि 20 लाखाचे कॅमेरे वापरा, तुम्हाला 700 रुपयाच पेज विकणे, पंडित मधुकुल D90 कॅमेरा आहे 50,000 रुपये, तो 700 विकतोय, मग तुमच्या त्याच्यात फरक काय? तर तिथं ग्रो होत नाही. म्हणजे प्रॉडक्ट वरती तुम्ही बिझनेस करू नका, तुम्ही सर्व्हिसवरती बिझनेस करा. सर्व्हिसवरती कसा करायचा, तर सर्व्हिसवरती तुमचे स्किल, क्रिएटिव्हिटी, तुमचं नॉलेज जे असेल त्या नॉलेजनुसार तुम्ही सर्व्हिसचे पैसे घेऊ शकता. म्हणजे आज सांगायचं, साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर फोटोग्राफीचे वेगळे पैसे घ्या आणि अल्बमचे वेगळे घ्या. अल्बम तुमचे मार्केटचं जे व्हॅल्यू, त्याच व्हॅल्यूने तुम्हाला विकावं लागणार आहे. कारण आजही लोक त्या कागद हातात घेतात आणि पातळ किती, जाड किती हेच बघतात. त्यांना त्याच्याबरोबर क्वालिटी, प्रिंटिंग, थिकनेस हा माहित नाही. ते काय सांगताय का, सुमित जैन सर 500 घेतात, तू कस काय 700 सांगू राहिला? त्यांना हे माहित नाही की माझे कॅमेरे 15 लाख रुपयाची, किंवा माझी लाईटिंगचं सेटअप वेगळं आहे, किंवा माझी क्रिएटिव्हिटीज, माझं स्किल वेगळं आहे. तुमच्या सर्व्हिसला व्हॅल्यू नाही राहत सर. ज्यावेळेस तुम्ही प्रॉडक्ट वरती व्यवहार करता, त्यावेळेस सर्व्हिसला व्हॅल्यू नाही. तुम्ही सर्व्हिसचा डील करा, सर्व्हिसचे तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुमचं तुम्ही जे काही स्किल अक्वायर केलं असेल, जे काही शिकले असतील, जे काही तुम्ही नॉलेज तुमच्याकडे तुम्ही जमा केलं असेल 10-15 वर्ष किंवा 5-10 वर्षात,
तुम्ही त्याच्यानुसार व्हॅल्युएशन ठरवा का सर मी ह्या प्रोग्रामचे शूट करायचे तेवढे पैसे घेईल, आणि तुमचा अल्बम जर तुम्हाला पाहिजे असेल तर अल्बमची मला फक्त खर्च जरी दिला प्रिंटिंग बाणीचा तरी तुमचे अल्बम बनवून देईल. बरं, मगाच्या विषयावरती येतो, तुम्हाला शूटवरून आल्या आल्या क्लायंटचे मेसेज येतात का सर आम्हाला फोटो पाठवा. आता का मेसेज येतो, हा येतो मेसेज माहिती सगळ्यांना, त्याला फॉलो पण करता, त्याचे रिप्लाय पण देतात, फोटो पण पाठवतात, पण का येतो याच्यावरती कोणी फोकस कोणी केला नाही. का तर सायकोलॉजी मार्केटची ती आहे, तर लोकांना सॉफ्ट कॉपीज आधी लागतात आणि त्यानंतर अल्बम लागतो. तुम्ही आधी सॉफ्ट कॉपी मागताय ना त्याच्यावर डील करा. त्याचे फायदे अनेक आहेत. त्याचे फायदे असे का तुम्ही सॉफ्ट कॉपी दिल्यानंतर क्लायंट तुमची वाह वाह करतच आहे. शिवाय दुसरी गोष्ट, आज बरेचसे फोटोग्राफर मरमर मेलेले त्या हार्ड डिस्क रिकवर करू करू किंवा डाटा डिलीट झाला रिकवर करप्ट झाला वगैरे वगैरे. तुमचा क्लायंटला ज्यावेळेस तुम्ही डेटा देता त्यावेळेस तुमची डेटाची सिक्युरिटी तुमच्या ताब्यात राहत नाही, तर ती क्लायंटच्या ताब्यात जाते. तुमचा काय सेफ्टी ठेवा तो डेटा काही हरकत नाही, पण तो त्याचा डेटाचा यूज कधी होतो तुम्हाला, जर क्लायंटकडून तो डेटा गेला तर तुम्ही त्या डेटाचे पैसे घेऊ शकता. कसे, तुम्ही आज हार्ड डिस्क रिकवर करण्यात पैसे घातले किंवा हार्ड डिस्क विकत घेण्यात पैसे घातले, ते सांभाळताय, घरच्या बाळाला सांभाळत नाही एवढं त्या डाटाला सांभाळताय. ज्यावेळेस तुम्ही डील सर्व्हिस वरती करता त्या डेटाची सिक्युरिटी क्लायंटकडे जाते, तो गेला तरी जबाबदार ते, राहायला जबाबदार ते, आणि तुमच्याकडे जर ठेवला जे तुम्ही तर ते जर उद्या त्यांचा डेटा गेला तर त्याचे पैसे तुम्ही घेऊ शकता. जसे तुम्ही रिकवरला पैसे बाहेर देता ना, तर ते फक्त डेटा सेव्ह करायचे तुम्ही 5-10 हजार घेऊ शकता. म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीचे व्हॅल्यू, प्रत्येक गोष्टीचे पैसे तुम्हाला भेटतात. म्हणजे आता मी 8 दिवसापूर्वीच माझ्या चुलत भावाचं असं केलंय का, त्याचा डेटा डिलीट झाला होता किंवा पेनड्राईव्ह मधून डेटा गेला व्हिडिओचा, त्यांना मी माझ्याकडे डेटा होता तो कॉपी करून ठेवा, त्याचे चार्जेस घेतले मी. का तर मी 2 वर्ष सांभाळला तो, त्यासाठी माझी एक हार्ड डिस्क अडकली ती. एक्झॅक्टली, येस. ह्याच गोष्टीला लिंक पुढे करतो मी. खोटं सिलेक्शन सगळ्यात मोठं कीड लागलेलं आहे इंडस्ट्रीला. अच्छा, तर तुमचा डेटा ज्यावेळेस क्लायंट कडे जातो त्यावेळेस तुम्हाला क्लायंटला फोन करायची गरज पडत नाही सर फोटो सिलेक्शन करून द्या. एक्झॅक्टली. आज तुमच्याकडे डेटा राहिला का तुम्हाला तो डेटा सांभाळणं आहे, तो डेटा जपणं पण आहे, गेला तर रिकवर पण करणे, रिकवर करणे क्लायंट नाही आलं तर तो लॉस पण सहन करणे, आणि प्लस वारंवार फोन करणे सर फोटो कधी सिलेक्शन करून द्या. आणि त्यांच्या वेळेनुसार आपल्याला तेवढा वेळ काढून मग त्यांना परत. येस, तुम्ही ऑर्डर घेता तर ते तुम्ही ऑर्डर डील करता ना. आज बरेच लोक म्हणतात आम्ही ऑर्डर, आम्हाला ऑर्डर आली, ऑर्डर घेतोय आम्हाला ऑर्डर, मी एवढ्या ऑर्डर केलं तेवढ्या. मग ते क्लायंट तुम्हाला ऑर्डर करतात आणि तुम्ही त्यांची आज्ञा पाळतात, आणि ते सांगतात त्यावेळेस फोटो सिलेक्शन, ते सांगतील त्यावेळेस फोटो अल्बम, ते सांगतील त्यावेळेस पैसे देणार, ते म्हणतील आता यंदा वांगे विकले नाही, कांदे विकले नाही, पुढच्या वर्षी देतो, तर ते अटकत जातं आणि हा व्यवहार चुकीचा आहे. कारण कारण तुम्ही ऑर्डर घेतली आहे ना त्यांची म्हणून. येस, ऑर्डर घेतली म्हणजे तुम्हाला ते पालन करावं लागणार आहे, तुम्हाला ते ऑर्डर फॉलो करावं लागणार आहे, तुम्हाला त्यांचं ऐकावंच लागणार आहे. तुम्ही ज्यावेळेस असाइनमेंट बुक करता प्रोफेशनल पद्धत असाइनमेंट घेतली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. येस येस. मी व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो की जे एक महत्वाचा विषय जो आता आपण कव्हर केला तो बेसिकली सर्व्हिस अँड प्रोडक्टचा होता. जर फायनान्शियली जर आपण बोलायचं ठरलं तर सर्व्हिस मध्ये 18% आहे, प्रोडक्ट मध्ये 12% GST आहे, पेपर आणि त्या सगळ्या गोष्टी. तर येस, आपण जेव्हा सर्व्हिस सेल करतो तर फक्त सर्व्हिस सेल केली पाहिजे. आणि आपल्या व्ह्युअर्समध्ये समजा असे काही फोटोग्राफर आहेत जे ह्या पद्धतीने काम करतात ऑलरेडी आणि चांगल्या पद्धतीने या पद्धतीने चांगलं काम करत असाल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये येस लिहा, जेणेकरून आम्हालाही वाटेल की चांगले व्ह्युअर्स पण आहेत. आणि जे नाही काम करतात आमची अशी अपेक्षा असेल की तुम्ही थोडीशी आपली सिस्टम काम करण्याची थोडी बदला. आणि आता हा जो वेळ आहे, आता जो स्लॅक सीझन आहे, हा वेळ आहे आपल्या आपल्या बिझनेसला ट्रान्सफॉर्म करण्याचा आणि थोडस ब्रशअप करण्याचा. त्याचा तुम्ही पुरेपूर हा सेशन किंवा आमचे जे सेशन्स आहेत त्याचा फायदा घ्या. तर मी व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो की तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे व्ह्यूज टाका, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला जे पण आम्ही कम्युनिकेशन करतोय ते तुम्ही एग्री होताय किंवा तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टीने काम करताय. येस सर. तर सेल्स अँड सर्व्हिसचा एक सर्व्हिस तो येस एक तो चांगला विषय होता की सॉफ्ट कॉपी जे आहे म्हणजे जेणेकरून आपल्यावरती त्यांची लायबिलिटी राहत नाही. एक्झॅक्टली. त्याच्यात तुमचा ग्रो होतो ना सर, त्याच्यात ग्रो कसा होतो, तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटी स्किल नुसार तुमचे रेट वेगवेगळे रेट घेऊ शकता. बाबा माझ्याकडे D90 कॅमेरा आहे, मी 10,000 पर डे घेईल, तुम्ही जैन सरांकडे 5-10 लाखाचे कॅमेरा आहेत ते 50,000 घेतील. आणि प्रत्येक रेटचे क्लायंट असतात ते तिकडे डायव्हर्ट होणार आहे, तुमचं कॉम्पिटिशन पण राहत नाही. कारे बाबा तू कमी रेटमध्ये काम केलं, कारे बाबा तू जास्तीमध्ये केलं. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कीड लागलंय का, हा कमी रेटमध्ये करतोय तो जास्त रेटमध्ये करतोय, मला त्याने काही फरक नाही पडत.
मला माहिती आहे माझं क्लायंट माझ्याकडे येणार आणि त्या लेवलचं क्लायंट नाही येत ते दुसरीकडे जाणार. आणि मला म्हणजे मी एक माइंडसेट केला आहे की मला ह्याच लेवलचे क्लायंट करायचे किंवा माझी काम करण्याची पद्धत हीच असणार आहे, त्याचं व्हॅल्यू ठरलेलं आहे आणि त्याच लेवलचे क्लायंट मी करतो आणि तेच क्लायंट बेस मी तयार केलंय आणि तेच क्लायंट माउथ टू माउथ पब्लिसिटी करतात. का तर सुमितच्या लग्नात पंडित होता, त्याला आपल्या गौरवच्या लग्नात पंडितला बोलूया किंवा आपल्या अभिषेकच्या लग्नात पंडितला बोलूया. तिथं जास्त ऍड करायची गरज पडत नाही किंवा प्रेझेंटेशनची गरज पडत नाही. ठीक आहे, तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये समजा तुम्हाला त्या क्लायंटच्या फॅमिली विषयी माहिती जाणून घ्यायची असेल शूटसाठी पण त्याचा फायदा होतो, तर तुम्ही 100% प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही बोलण्यातून याच्यातून करून घ्या. पण तुम्हाला ऍड करायची गरज नाही आणि तुमचं इंस्टाग्राम फेसबुक पेक्षा जास्त ग्रो करतो तो बिझनेस, तिथं रेफरन्स नाही. म्हणजे आज तुम्ही बरेच लोक म्हणता ऑनलाईन करा ऑनलाईन करा, 100% करा, माझं त्याबद्दल काही दुमत नाही. आजही तुम्ही माझे ऑनलाईन प्लॅटफॉर्म बघितले तर त्याला कोणीच नाही त्याच्यावर, मी पण नाही, पण आजही माझा बिझनेस चालू आहे. म्हणजे सांगण्याचा ऑनलाईनचा विषय असा आहे, ऑनलाईनचा फायदा किरकोळ लोकांना होतो, ते लकी असतात बिचारे. आता ऑनलाईनचं जर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर रानू मंडल एका रात्रीतून फेमस झाली होती, तिचं एक गाणं शूट झालं, त्यानंतर परत ती रस्त्यावर आली, त्यानंतर कच्चा बदाम फेमस झाला, आता परत तो आजही फोटोनेच विकतोय. तर ऑनलाईनच्या भरोशावर राहू नका, तुम्ही क्लायंट बेस तयार करा, तुम्ही नेटवर्क वाढवा, त्यासाठी मार्केटिंग करा, ऑफलाईन मार्केटिंग करा, तुम्ही क्लायंटची रिलेशन तयार करा आणि 100% तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. मी गॅरंटी घेतो, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलाच मेंटॉर असेल किंवा फोटोग्राफर फ्रेंड असेल हा गॅरंटी घेत नाही, मी गॅरंटी घेतो. आणि 100% का बोलतोय आज मी या प्लॅटफॉर्मवरती, सुमित सर माहिती आहे, सुमित सरांनी माझे फीडबॅक मेसेज वाचले, ज्यांचा बिझनेस ग्रो झालाय त्यांनी फीडबॅक दिलाय म्हणून त्या बेसवरती बोलतोय. म्हणजे मी उगेच हवेत गोळीबार करतोय असं नाही. सर एक सोशल मीडियावरती एक प्रश्न होता. बरेच वेळा आम्ही बघतो सोशल मीडियावरती प्रत्येक फोटो सेम असतं, सेम पोज, हा ह्याला कॉपी करतो, तो त्याला कॉपी करतो, थोडंफार त्याला फिल्टर लावलं त्या गोष्टी. तर म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की सोशल मीडियावर तसं नाही आहे, बट अनफॉर्च्युनेटली सोशल मीडियावर फक्त कॉपी पेस्ट चालू आहे. म्हणजे सोशल मीडिया बघितला तर तुम्ही सोशल मीडिया बघून समजा फोटोग्राफी करत असाल तर पोज तुम्हाला शिकायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त एक प्रिंटिंग मशीन लावा आणि त्यांनी जे कॉपी केले ते फक्त प्रिंट करा आणि फक्त त्याचे फोटो चेंज करून तोंड चेंज करून करा. म्हणजे इट इज अनफॉर्च्युनेट ट्रूथ, बट मलाही ते थोडंसं दुःख होतं बोलायला. पण इंस्टाग्रामवरती जेव्हा आपण बघतो किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, आयदर फेसबुक असेल किंवा थ्रेड जसा नवीन आलाय, तर सगळं सेमच चालू आहे. एक मिनटं सर, प्रदीप रायकर सर वेलकम. येस थँक्यू सर, वेलकम. प्रदीप रायकर मुंबईवरून आपल्या बरोबर जुडले आहेत. येस येस सर प्लीज, जो आपलं सोशल मीडियावरती थोडंसं मला एक तुमचं पण एक नॉलेज, हा माझा स्वतःचा अनुभव आहे जे मी सांगतोय. मी व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो की जे माझा जो अनुभव आहे मी बघितलाय, आमच्याकडे पण जे आपले इंडस्ट्रीचे येतात, मेंटर्स येतात, एन्थुझियास्ट येतात, नॉलेजवाले येतात, ते पण मी त्यांना बरेचसा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता सोशल मीडिया करा सोशल मीडिया करा, पण काय जे एक्स वाय झेड आर्टिस्ट आहे आणि एबीसी आर्टिस्ट आहे दोघांचे तुम्ही बघा सेमच आहे. तर व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो, समजा हा टॉपिक तुमच्या डोक्यात असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी बरोबर बोलतोय तर तुम्ही येस लिहा, नाही तर तुम्हाला असं वाटेल की विनाकारण हा बस काहीतरी इंडस्ट्रीचं नॉलेज नसल्यामुळे काही बोलतोय. पंडित सर प्लीज, तुमच्याकडे मला ऐकायचं आहे. येस येस सर येस, सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो सर. आज सोशल मीडिया आपण युट्यूबचा एक महत्वाचा टॉपिक घेऊया. युट्यूबवरती फोटोग्राफी शिकायला मिळते किंवा बऱ्याचशा गोष्टी कॉपी पेस्ट करायला मिळतात. तर युट्यूबचा जर चांगला तुम्ही अभ्यास केला तर युट्यूबवरती लाईव्ह ऑपरेशन पण दाखवतात एखाद्या ऍक्सिडेंटल माणसाचे किंवा दवाखान्याचे. तुम्ही युट्यूबवर बघून जर शिकू शकता किंवा तुमचा बिझनेस ग्रो करू शकता तर तुम्ही एक काम करा, तुमच्या घरातल्या एखाद्या माणसाला आडवं करा आणि ते ऑपरेशन तसंच लाईव्ह करून दाखवा घरी. नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. मला सांगा तुम्ही ऑपरेशन नाही करू शकत, ऑपरेट नाही करू शकत, तर तुम्ही बिझनेस कसं काय करू शकता? बिझनेस हा तुम्हाला स्वतःला बिल्डअप करावा लागतो. ऑनलाईन एक माध्यम झालं तुम्हाला थोडस मॅन्युपुलेट करण्याचं, किंवा असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, पण ते करणं तुम्हालाच आहे, प्रॅक्टिस करणं तुम्हालाच आहे. म्हणजे तुम्ही केगने सरांचाच एक एक्झाम्पल आहे आणि ते मी कायम देतो, सायकल शिकवणे आज जगभरात कुठंच अकॅडमी नाही, ती तुम्हाला शिकणे. एक्झॅक्टली बरोबर आहे की नाही? तुम्ही सोशल मीडिया ऐका सर, सोशल मीडियाचा विषय काय, सोशल मीडिया हे एक तुमचं ऍज अ फोटोग्राफर म्हणून तुम्ही काम करताय किंवा कसं काम करता हे दाखवण्याचं एक माध्यम आहे. किंवा एक तुमचं ऑनलाईन दुकान झालं, आज काय झालं, स्टुडिओ बंद झाले किंवा लोकांना तुमच्या स्टुडिओवरती ऑफिसला यायला वेळ नाही, तर ते काहीतरी तुमचं संबंध क्रिएट करण्यासाठी किंवा नवीन रिलेशन तयार करण्यासाठी किंवा तुमचा जो व्यवहार असेल त्याचं एक बॉन्डिंग करण्यासाठी एक सोल्युशन येते, का बाबा आम्ही आहे,
त्या लेवलचं काम करतो किंवा आम्ही फोटोग्राफर आहोत हे दाखवण्याचं एक माध्यम आहे. त्यातून तुम्हाला काम येणार नाही किंवा येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जास्त प्रमाण त्यातून नाही. का तर सगळे जे ते उठले ते सोशल मीडियावरती, त्यामुळे क्लाइंट कन्फ्यूज आहे. त्याची पोस्ट सेम आहे, याची पोस्ट सेम आहे, याचं लाइटिंग पण सेम आहे, त्याचं लाइटिंग पण सेम आहे, पण एक्झॅक्ट ही क्रिएटिव्हिटी कोणाची आहे, हे जे पहिली पोज क्रिएट केली कोणी, कोणी लाइटिंग केली, ही कोणालाच माहित नाही. त्यासाठी तुम्हाला प्रेझेंटेशन साठी सोशल मीडियाचे अकाउंट तुम्ही पाठवा, काही हरकत नाही. पण तुमचं प्रेझेंटेशन साठी तुमचे एक विशिष्ट फोटोग्राफ्स जे तुम्ही चांगले, त्यासाठी खूप मेहनत घेतली, चांगली लाइटिंग केली, चांगली एडिट केली, तर ते लॅपटॉप मध्ये म्हणा, तुमच्या टॅब मध्ये, मोबाईल मध्ये ठेवा आणि ते प्रेझेंटेशनच्या दिवशी ते क्लायंटला दाखवा. त्या बाबा ते सोशल मीडियाचं द्या सोडून, ही खरे जादू इकडे आमच्याकडे, खरं गावठी तूप इकडे आहे, ते हायब्रिड आहे, असं असं तुम्ही प्रेझेंट करू शकता. येस. पण सर काही वेळेला काय होतं, क्लायंट जेव्हा क्लायंटकडे दोन तीन ऑप्शन्स असतात सिलेक्ट करण्याचा, मग ते आता तुम्ही जसं स्टार्टिंगला म्हणले की लेडीज लोकांचा इन्व्हॉल्वमेंट फायनलायझेशनला जास्त असतो, तर त्यावेळेला ते त्याचं सोशल मीडिया अकाउंट बघतात, त्याचे व्हिडिओज युट्यूबवर जे चॅनलवरती असतात ते बघतात, आणि मग ते म्हणतात नाही यार ये बराबर नाही आहे, ये बराबर आहे, ये असं आहे. मग काही त्यांनी ट्रेंडचे काही त्यांनी व्हिडिओज किंवा रील्स टाकलेले असतील, मग त्याच्या त्याच्या त्याच्याकडे झुकाव जास्त असतो क्लायंटचा, नाही यार ये ट्रेंड के हिसाब से चलता है, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर देखावा आणि दिखावा याच्यात बदल असतो, असायला आणि दिसायला बदल असतो. ती त्या गोष्टी एक्सप्लेन करण्याची जादू जर तुमच्याकडे असेल, त्यांचं समोरच्याचं सोशल मीडिया अकाउंट आणि तुमचं लॅपटॉप मध्ये जर तुमच्या काही कंटेनर असतील, तर तुम्ही ते डील क्रॅक करू शकता. ओके, म्हणजे तुमचं तुमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की तुमच्याकडे जे मॅजिक आहे, तुमच्याकडे जे टॅलेंट आहे, ते तुम्ही पर्सनली दाखवा 100%, आणि तुम्ही ते तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमच्या ताकदीवर तुम्ही मला सांगा. तुम्ही आता माझे सोशल मीडियाला गेले असते, माझे व्हिडिओ बघितले असते किंवा लोकांकडून ऐकलं असतं, तो फरक पडला असता. आता तुम्ही डायरेक्टली माझ्याशी बोलताय, म्हणजे ऍक्च्युअली कंटेंट काय आहे तुम्हाला आज कळतंय. आणि इथून मागे तुम्ही सोशल मीडियाला बघितलं असेल मला किंवा माझ्या पोस्ट वाचले असेल, त्यावेळेस तुमच्या मनात वेगळाच विचार असेल का माणूस कोण आहे. नाही म्हणून आपण जेव्हा हा सेशन चालू केला ना, तर मी व्ह्युअरला ते सांगितलं, हा जो सेशन आहे इट इज, हा सेशन त्यासाठी नाहीये की बाबा पंडित सर कोण आहेत, त्यांचं ऑपरेशन झालं होतं ते कोमामध्ये, तो विषय तो एक इट इज अ पार्ट ऑफ अ लाईफ जे झाले. मला पण त्याचं काही वाटत नाही, आता त्याचं मला काही वाटत नाही. मी काय म्हणता ना, मला चालता येत नाही, पण माझं आज ऍव्हरेज जर काढलं तर दिवसाला 200 किलोमीटर पर डे माझा रेकॉर्ड आहे. म्हणजे आज जरी 200 किलोमीटर फिरलो तर उद्या 400 फिरतो, उद्या 400 नाही फिरलो तर परवा 600 फिरतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की मला चालता येत नाही 1.5 किलोमीटरच्या वर, माझ्या पायाला पेन आहे, तर माझा सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक प्रवास आहे. मला आज मी गेल्या 8 वर्षापासून मांडी घातलेली नाहीये, माझा सगळा राजेश आहे कारभार आहे टेबल आणि खुर्चीवर. आणि म्हणजे सांगण्याचा उद्देश असा का मला बसता येत नाही, पण आज मी चांगल्या लोकांमध्ये बसतो. एक्झॅक्टली. तुमची विल पॉवर, तुमची इच्छाशक्ती आणि तुमचं जे काम करण्याचं तुम्ही स्किल डेव्हलप केलं असेल, ते तुम्हाला कधीच तुम्हाला उपाशी ठेवू शकत नाही किंवा तुम्हाला कधीच रस्त्यावर आणू शकत नाही. तुम्ही समजा युट्यूब युट्यूबवाले असं करता, सोशल मीडियाचं असं तसं हे नाही, तुम्ही स्वतः काहीतरी स्वतःचं नॉलेज डेव्हलप करा, तुम्ही त्याचा पण सहारा घ्या, पण तुमच्याकडे काहीतरी एक स्पेशल काहीतरी पाहिजे. आज समजा मला ऍज अ फिजिकल कंडिशनमुळे फोटोग्राफी करण्यात त्रास होतो किंवा काही अँगल नाही शूट करू शकत, मी टीम करून शूट करून घेतो, पण माझी प्रेझेंटेशन करण्याची जी ताकद आहे त्यामुळे मला आज क्लायंट मिळत आहे, म्हणून माझा बिझनेस ग्रो झालाय. तर मग मी काहीतरी स्पेशल ते क्लायंट मॅनेजमेंटकडे जास्त फोकस केला, त्यावरती जास्त नॉलेज ऍक्वायर केलं, म्हणून माझा बिझनेस झालाय. जर मी म्हणत बसलो असतो मला फोटोग्राफी येत नाही किंवा डॉक्टर पण मला बोलले होते तुम्ही फोटोग्राफी व्यवसाय बंद करा, तर केला असतं तर मी आज रस्त्यावर असतो. किंवा नवीन बिझनेस उभा करायचा म्हणला तर परत त्याला 5-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट, 5-7 वर्ष स्टेबल व्हायला, तर त्या गोष्टी केल्या असतात तर कुठेतरी मी आज भरकटलो असतो. मी काय केलं, फोटोग्राफीलाच अपडेट केलं आणि नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. एक्झॅक्टली. जगाला माहिती आहे, जसं मी स्टार्टिंगला बोललो, जिंदगी में कुछ कुछ पाने के लिए जिद होनी जरूरी है, उम्मीद तो सब लोग लेके बैठे. सर सर काही लोक ओरडतात का सर आमचे पैसेच मिळाले नाही किंवा कामाचे पैसेच मिळाले नाही किंवा ऍडव्हान्स मिळत नाही. माझ्या बाबतीत असं झालंय सर, त्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही, जे माझ्याबरोबर काम करता त्यांना माहिती आहे स्टोरी. ज्या मुलीचं किंवा मुलाचं, ज्यांच्या जे क्लायंट असेल त्यांच्या मुलाचं मुलीचं लग्न जमेल असेल किंवा नसेल, ते कधी जमल त्यांना पण माहित नाही, त्याचा ऍडव्हान्स माझ्या काजे जमाय.
का तर आमच्या लग्नाला तूच पाहिजे. मग त्या दिवशी समजा आमची अचानक डेट फिक्स झाली आणि तू सांगायचं का माझी डेट आधीच बुक आहे, तर ते आम्हाला चालणार नाही. त्या गोष्टीसाठी हा ऍडव्हान्स आताच घे. मग ते 1 वर्षाने जमू, 2 वर्षाने जमू किंवा 10 वर्षाने जमू. अच्छा अच्छा म्हणजे ते कधी होतं सर, या गोष्टी कधी होतात? तुम्ही क्लायंटचे रिलेशन तयार करा. ते क्लायंट तुमचा रक्ताचा असेल नसेल, तुम्ही त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. तुम्ही त्यांच्या कायम एजा असू द्या. तुमच्या काय होतं सर, काय एजा होत नाही ते सांगतो आधी, मग नंतर मी सांगतो कशी एजा केली पाहिजे. आपण आज जर बघितलं तर सगळे फोटोग्राफर वर्षभर बिझी आहे. कशामध्ये बिझी आहे? सर माझे पैसे द्या, माझ्या उधाऱ्या द्या, माझे फोटो सिलेक्शन करून द्या, याच्यातच बिझी आहे. आणि आउटपुट काहीच नाही. आउटपुट किती आहे? समजा तुम्ही एका क्लायंटसाठी 1 वर्ष वेळ देताय आणि त्यातून तुम्हाला इन्कम किती आहे? 10,000 रुपये, 15,000 प्रॉफिट. म्हणजे तुम्ही सांगायचं झालं तर तुम्ही एका क्लायंटला 1 वर्ष, जोपर्यंत तुमचा अल्बम जात नाही तोपर्यंत 1 वर्ष वेळ देता. तुम्ही 1 वर्ष वेळ देऊन जर 10,000 रुपये कमवताल तर तो बिझनेस करू नका. आणि वेळ, आता मी तुम्हाला सांगतो माझं काम करण्याची पद्धत. माझ्या प्रेझेंटेशनला एक दिवस जातो, सॉरी सॉरी सर कॅमेरा बंद करतो मी, लाईट वाढवतो, लाईट कमी झालं. येस व्ह्युअर्स, बऱ्याचशा गोष्टी आहेत डिस्कशन जे आम्ही करतो आहे ते सगळे रिअल टाईम आणि प्रॅक्टिकली जे आपल्या फोटोग्राफरांना जे त्रास होतो किंवा आपण जे आतापर्यंत जे बघितले टेक्निकली, जे सगळ्यात मोठा जो विषय होता तो सोशल मीडियाचा जो पंडित सरांनी आपल्याला सांगितला. येस मी व्ह्युअरला असं मग रिक्वेस्ट करतो की सर तुम्ही प्लीज, बरेचसे व्ह्युअर्स आहेत जे आपल्या बरोबर आज ऑनलाईन जुडलेत पण मला असं वाटतं की चॅटबॉक्सचा ते वापर करत नाही, तर तुम्ही सर प्लीज सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये जे पण आम्ही सांगतोय, तुम्हाला समजा काही गोष्ट तुम्हाला तुमच्या हिशोबाने नसेल किंवा तुम्हाला असं वाटतं नाही हे करेक्ट नाहीये हे अशा पद्धतीने असेल तर तेही सुद्धा तुम्ही सांगा, तर जेणेकरून म्हणजे त्याच्यावरही काय आम्हाला सोल्युशन किंवा काय आन्सर देता येईल तर तेही बघू. सर्व्हिस आणि सेल्स जो आहे तो दोन दुसरे विषय आहेत, त्याच्यावरती पण समजा ऑलरेडी काही आपले जे व्ह्युअर्स आहेत ते त्या पद्धतीने काम करत असतील की अल्बम हा सेकंडरी असेल, प्रायमरी फक्त सर्व्हिस, त्याच्यात कॅन्डिड असेल, सिनेमॅटोग्राफी असेल किंवा प्री वेडिंग असेल, एक्स वाय झेड जे पण सर्व्हिसमध्ये असतात त्या सगळ्या कॅटेगरी असेल, तर तेहीच मी प्रत्येक सगळ्यांना व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो की तुम्ही टाका. आम्हालाही कळेल की कशा आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे आणि किती चांगल्या पद्धतीने काम करतात आहे. प्लीज सगळ्या व्ह्युअरला रिक्वेस्ट आहे तुम्ही प्लीज चॅटबॉक्सचा यूज करा आणि आम्हाला अपडेट करा. येस सर, तुमचा आता व्हिडिओ क्लिअर आहे सर, कंटिन्यू. येस, काय विषय होता चालू आपला? काही विषय चालू होता, विषय आपले बरेचसे होते सर. आपण ह्याच्यानंतर आता ह्याच्यावर बोलत होतो, कोटेशन आणि त्या गोष्टी रिलेटेड होते इंटरनली. तुमचं सर्व्हिस, सर्व्हिसचा विषय मगाशी झाला आपला, सर्व्हिस वरती तुम्ही काम करा. तर सर्व्हिसचं तुमचं काम ज्या लेवलचं असेल त्यानुसार तुम्ही रेट तुम्ही घेऊ शकता आणि त्यातून तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. आज जर तुम्ही प्रॉडक्ट वरती काम विकलं तर ते फिक्स रेटने विकतात किंवा तुमचे बजेट ठरलेले आहे का सर, माझे प्रीमियम, माझे गोल्डन, माझे सिल्वर पॅकेज ठरलेले, मी ह्या कामाचे तुमच्या लग्नाचे एवढेच पैसे घेईल. म्हणजे आपणच आपण आपल्या लिमिटेशन तयार केलंय का, मला एवढेच पैसे पाहिजे, मला जास्त नकोय. तर त्यासाठी तुम्ही कस्टमाइज कोटेशन वरती जास्त फोकस करा. क्लायंटच्या गरजा किंवा क्लायंटच्या रिक्वायरमेंट असेल, त्यांची मानसिकता असेल, त्या गोष्टी समजून घ्या आणि त्यानुसार त्यांना कस्टमाइज कोटेशन द्या. त्यात तुमची व्हॅल्यू पण ठरवा की मला ह्या कामाचे एवढेच पैसे घ्यायचे, किंवा जास्त घ्या, कमी नका घेऊ. आणि देणारे लोक आहे. आज मला वाटलं होतं लॉकडाऊन नंतर खूप इंडस्ट्री प्रॉब्लेम मध्ये येणार आहे, किंवा पैशाचे देवाणघेवाण व्यवहार असतील क्लायंटला किंवा सगळ्या जगाला प्रॉब्लेम येतील, पण तसं काही झालं नाही. लॉकडाऊन उघडले 8 दिवसामध्ये लोक परत जाई स्थिती झाली. ज्यांना जे घ्यायचं आहे, ज्यांना गाड्या घ्यायच्या आहे, गाड्यांच्या किमती वाढल्या, सगळ्या गोष्टींच्या किमती वाढल्या, तरी लोकांनी घेतल्याचे. असं कुठलंच झालं नाही की या कंपनीचा सेल झाला नाही, त्याच कंपनी सेल झाला नाही. आज फक्त ओरडतोय तो फोटोग्राफर, आणि ओरडतो काय, नवीन मुलं आले, क्लायंट कमी रेटमध्ये काम मागतय. बाबा त्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी लक्ष देण्यापेक्षा तू पॉझिटिव्हकडे लक्ष दे. तुझ्या बिझनेसमध्ये तू काय ग्रो करू शकतो, काय शिकू शकतो, मग त्यासाठी तू शोध, कोण तुला मार्गदर्शन करू शकतो, मग पंडित मुदगुल करू शकतो, मग कोण हा पंडित मुदगुल, त्याच्यापर्यंत पोहोच. त्याचा मेसेज पण आला असेल तुला, त्याने मेसेज का केला, एकदा किमान फोनवर त्याची जाणून दे, घे का मेसेज केला. तर नाही, आपण काय करतो निगेटिव्ह गोष्टी लक्ष देतो, तुम्ही पॉझिटिव्हकडे लक्ष दिलं तर 100% तुम्ही ग्रो करू शकता. आणि जर बघायचं झालं
तर आज सगळ्यात प्रॉफिटेबल इंडस्ट्री आपली आणि छान इंडस्ट्री आहे, ती आनंद पण देते आणि जगण्याला एक वेगळा मार्ग पण देते, प्रवास पण आपल्याला भेटतो करायला, बऱ्याचशा ठिकाणी पर्यटन बघायला मिळतं. म्हणजे आपला माइंड एकदम पॉझिटिव्ह पाहिजे हो, या निगेटिव्ह गोष्टी का तुम्ही लक्ष देऊच नका. तुम्हाला एक निगेटिव्हची गोष्ट सांगतो, म्हणजे आज जे लोक तुम्ही ज्या गोष्टी विचार करता एक उदाहरण सांग, तुमचं जिओ कंपनीने वर्षभर फ्री दिलं होतं, तर तुमचं एअरटेल वोडाफोनचं मार्केट डाऊन झालं का? पण त्याच दृष्टीनं जे लोक अपडेट झाले नाही, युनिनॉर आणि टाटा डोकोमो, ते आउट ऑफ इंडस्ट्री झाले. म्हणजे बिझनेस असा करायचा राहतो. आजही जिओ आहे, जिओचे रेट इतर कंपन्यांपेक्षा कमी आहे, पण आजही तुम्हाला सांगतो एअरटेल वोडाफोनचे रेट जास्त आहे. त्यांचे क्लायंट कमी झाले का? नाही. तुम्ही निगेटिव्ह कडे लक्ष सोडून द्या, तुम्ही पॉझिटिव्ह कडे द्या. तुम्ही 100% नुसतं आज विचार करा का मी इथून पुढे 2 लाख रुपयाच्या पुढेच काम करणार आहे, तर 100% करू शकता. आणि ज्या दिवशी नाही करशाल त्या दिवशी मला फोन करा, मी तुम्हाला सांगेल की तुमचं काय चुकतंय. सर, आपला विषय जो चालू होता तो बेसिकली तुम्ही म्हणत होते की 15,000 रुपयावर समजा कुठला क्लायंट असेल आणि त्याचा आपण वर्षभर ते डेटा सांभाळून ठेवला किंवा त्याला आपण फॉलोअप घेतला त्याचे पैसे, तर तो आपला एक विषय चालू होता बिफोर आपण कॅमेरा सेटिंग चेंज करण्याच्या. यस यस यस. सर, आतापर्यंत तुम्ही जे काम करताय, तुम्ही तुम्ही असं म्हणता की तुम्ही सक्सेसफुली काम करताय आणि तुम्हाला तुमच्या कामावर तुम्हाला गर्व आहे. यस, आपल्याला आपल्या कामावर गर्व असलाच पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स लेवल, हा जो तुमचा कॉन्फिडन्स लेवल आहे, आम्हाला असं वाटतं की हा कॉन्फिडन्स लेवलमुळे तुम्ही तुम्ही हारणार नाही किंवा आपण जे करतोय ते आपण चांगलंच करणार असंही असू शकतं. कॉन्फिडन्स लेवल असलंच पाहिजे. सर, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी समजा जरी बोलतोय आता किंवा बाकीचे लोक ऐकताय, मी 2 वर्षापूर्वी वर्षभरात एकच वेडिंग केली होती, पण जिद्द नाही हरपली माझी. मी कधी असं मनाला निगेटिव्ह नाही सोचलं की बाबा आपला इंडस्ट्री संपली, आपल्याला एकच वेडिंग आली वर्षभरात, आता बाकीचे कामं नाही आले, चला आपण हा व्यवसाय सोडूया किंवा रडत बसूया, असं नाही. मी वर्षभर समजा एक वेडिंग जरी केली तर माझे अदर बिझनेस आहे, मी फिल्मचं पण काम करतो, मी 2 फिल्म केल्या मराठी, त्यात मला पैसे आले. त्यानंतर समजा अदर सोर्सेस खूप आहे माझे, पण ते सांगायची गरज नाही. पण तुम्ही फोटोग्राफी रिलेटेड बाकीच्या गोष्टी पण करू शकता, समजा तुम्हाला कंटिन्युटी नसेल कामाची, बरोबर का नाही? समजा 2 वर्षापूर्वी मी काम केलं तर एकच वेडिंगचं केलं, ते 2,20,000 रुपयाला केलं, माझ्याच गावात केलं, त्यात मला 80% प्रॉफिट मी कमावला, काय पाहिजे अजून? आणि बाकी समजा एका वेडिंग मागं 1-1.5 लाख रुपये प्रॉफिट जर घेत असेल, तर काही लोकांचे वर्षभराचं टर्नओव्हर आहे 1.5 लाख रुपये. आजही काही लोकांना मी पहिला प्रश्न राहतो का बाबा कसा चालू आहे तुझा व्यवसाय, मोटिवेशन करताना सर चांगला चालू आहे, समाधानी आहेत का? हो, समाधानी आहे. माझा थर्ड प्रश्न राहतो, सर तुम्ही वर्षभराचा तुमचा टर्नओव्हर किती झाला? ते म्हणता सर झाले 50, 60, 70, 80 ऑर्डर नाही, आकडा सांगा मला, अमाऊंट. सर नाही, ते आमचे पप्पा बघतात, आमचे चुलते बघतात, आमचे भाऊ बघतात, असं नाही राहत. तुमचा टर्न ओव्हर जर आज 5 लाख रुपये झाला या वर्षी, तर पुढच्या वर्षी 6 लाख कसा होईल? ज्यासाठी तुम्हाला नॉलेज घेता येतं किंवा त्यासाठी अभ्यास करता येतो, त्यासाठी तुमच्या दरवर्षी टर्न ओव्हर पाहिजे का? सर मी यंदा 5 लाख रुपये कमवले, मला पुढच्या वर्षी 6 लाख कमवायचे, त्यासाठी मी जिद्द धडपड मेहनत काहीतरी करणार, मी अकॅडमी जॉईन करेल, मी वर्कशॉप करेल, मी कॅमेरे बदलील, काय ते कॅमेरे बदलायची गरज नाही, पण जर असेल गरज तर बदला. आपला आज हिशोबच नाही वर्षभर किती रुपये जर क्लाइंट केले, आपले ऑर्डर आहे, 50 ऑर्डर केल्या, 100 केल्या, वहीवर लिहिल्या, अमाऊंट किती रिसीव्ह झालं, काहीच नाही, सगळ्या उधार्या. एक्झॅक्टली. प्रकाश मुळे सर वेलकम. प्रकाश मुळे सर, आतापर्यंत जे आमचं डिस्कशन झालं, तुम्ही असं वाटतं की उशिरा जुडलेत, पण तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. आणि सर वेलकम वेलकम. तर हो, एक बजेट, जसं आता तुम्ही म्हटलं की तुम्ही वेडिंगच्या बरोबर फिल्म्स पण करता, ही पण एक येस, हे पण आपल्या व्ह्युअरसाठी एक चांगलं एक मेसेज आहे की जेव्हा आता जेव्हा वेडिंग सीझन नाही आहे आणि आम्ही हा आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे आम्ही नॉलेज शेअरिंगचं एक कन्सेप्ट चालू केले, किंवा कारण आमचे आमचेही 2 फोटो फेअर आहेत, एक सप्टेंबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये,
तर त्या फोटोफेअरला अजून 2 महिने आणि 3 महिने असा वेळ आहे. तर त्यासाठी आम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय जेणेकरून कनेक्टेड आपण जे फोटोग्राफर इंडस्ट्री आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी इंडस्ट्रीमध्ये आम्ही कनेक्ट राहू. तर येस काही ना काही आपण ऍक्टिव्हिटी केली पाहिजे आणि एक मेसेज तुमच्या माध्यमातून एक चांगला इंडस्ट्रीमध्ये जाईलच की वेडिंग जेव्हा नसतात. आता आम्ही मागच्या काही सेशन्समध्ये आम्ही फूड फोटोग्राफी कमर्शियल फोटोग्राफी ॲडव्हर्टिजमेंट प्रेझेंटेशन त्याच्यानंतर बाकी तर एडिटिंग आणि रील्स सिनेमॅटोग्राफी सेटिंग्स यावरती आम्ही सेशन्स घेतले. तर येस बरेचशे आणि हो आपली इंडस्ट्री वेडिंग इंडस्ट्री जी आहे वेडिंग फोटोग्राफी इंडस्ट्री ही वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्री आहे. नेव्हर एंडिंग कधी त्याला मरणच नाहीये. त्यामुळे भाग दौड के जीत में थकना मना है तसा विषय आहे. सर तुम्हाला एक गोष्ट सांगतो वेळेचा विषय होता मग आपले 1 वर्ष अल्बम डिलिव्हरी वगैरे माझा सांगतो मी माझं कसं वेळ वाचतो किंवा आज तुम्हाला वेळ कसा देऊ शकलो किंवा इतर लोकांना कसा देतो मोटिवेशन करण्यासाठी कारण त्याच्यातून मला मनी अर्निंग काहीच नाही तरी पण मी लोकांना वेळ देतो मला फीडबॅक येतात ऊर्जा भेटते तो वेळ मी कुठून आणला महत्वाचा विषय कारण आज सगळे बिझी आजही समजा लाईव्ह सेशनला यायला काही लोकांना प्रॉब्लेम्स असतील का तर बिझी अल्बम डिझाईनिंग चालू आहे काहीरे कुठंतरी बर्थडे शूटला जायचंय काहीरे असे प्रॉब्लेम माझ्या काही वेळच वेळ का तर मी एक दिवस प्रेझेंटेशनला देतो त्या दिवशी माझे डील क्रॅक होते त्यानंतर 2 दिवस माझे शूटला जातात आणि लास्ट सेकंड डे म्हणजे शूट झाल्यानंतर आफ्टर शूट म्हणजे तुमचे पहिला 1 दिवस प्रेझेंटेशनचा 2 दिवस शूटचे आणि चौथा दिवस त्या क्लायंटचे व्हिडिओ मी स्वतः एडिट करतो काय असेल ते तुमचं डीलमध्ये केलेलं असेल तुमचं सिनेमॅटिक असेल टीजर असेल हायलाईट असेल ते स्वतः एडिट करतो तुम्ही दुसरे कोणा एडिट करून देऊ घेऊ शकता नसेल तुम्हाला येत तुम्ही एक्स्ट्रा चार्ज देऊ शकता त्यांना अर्जंट कामाचे 500,000 रुपये तुम्ही वन डे एडिट करू शकता फोर्थ म्हणजे चौथ्या दिवशी आणि बाकीचा सगळा व्यवहार माझा सर्व्हिसवरती असतो सर्व्हिस प्लस व्हिडिओ एडिट माझं चौथ्या दिवशी क्लायंटला जातं 5व्या दिवशी त्या क्लायंटचा माझा काही संबंध राहत नाही माझे पैसे त्यांच्या घरात नाही आणि त्यांचं काम माझ्या घरात नाही मग असे 4 दिवस मी एका वेडिंगला देतो मग मी खेडेगावात राहतो मग 50-100 वेडिंग करतो का नाही म्हणजे उगाच काहीतरी हवेत गोळीबार करण्यात मला आवडत नाही किंवा लई उगाच लोकांना खोटं बोलण्यात मी कमीत कमी माझ्या पायाच्या पेनच्या किंवा सगळ्या गोष्टींचा एक अंदाज घेऊन मला एवढंच काम करायचंय किंवा लिमिटेशन मध्ये काम करतो मी 15-20 लग्न करतो वर्षभरात मी 10 धरा तुम्ही 15-20 सोडून 10 धरा तुमचे एका लग्नाला 4 दिवस × 10 40 दिवस गेले तुम्ही 20 दिवस एक्स्ट्रा पकडा 60 दिवस गेले म्हणजे 2 महिने गेले प्रत्येक लग्न 2 लाख रुपयाच गुणिले 10 किती झाले तुमचे 20 लाख रुपये तुमचे 5 लाख रुपये त्याला खर्च सोडा त्यांचा ट्रॅव्हलिंग चार्जेस असेल किंवा एक्सपोजिंग चार्जेस असेल टीमचे वगैरे किती राहिले तुमचे 2 महिन्यामध्ये 2 महिन्याच्या कामामध्ये 15 लाख रुपये शिल्लक राहिले बाकीचे 10 महिने माझ्या फ्री वेळ आहे मी सिनेमा करील मी टूरला जाईल मी मोटिवेशन करील मी माझी शेती बघल मी माझ्या फॅमिली टूरला जाईल मी उड्या मारील नाचल कुदल वेळच वेळ आहे माझ्याकडे का तर मी एका क्लायंटला 1 वर्ष वेळ देत नाही आणि त्यानंतर टेन्शन नाही जर डील झाली किंवा त्यांचं काम गेलं त्यावेळेस फक्त पॉझिटिव्ह रिप्लाय येतात का सर तुमचं काम आम्हाला अपेक्षित वेळेच्या आधी आलं म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो समजा तुम्हाला उद्या पुण्यावरून माझ्याकडे यायचं नाशिकला आणि तुमच्याकडे चांगला ड्रेस नाही घालायला तुम्ही एखाद्या टेलरकडे गेले बाबा मला रात्रीतून हे तू काही कर रात पहाट एक कर डबल चार्जेस घे पण मला 7:30 मला ट्रेन आहे मला 6 वाजता ड्रेस शिवून दे तो रात्री बिचारा रात्रीचा दिवस करतो तुम्हाला ड्रेस शिवून देतो आणि तुम्हाला सकाळी मला एक सांगा तुम्हाला ड्रेस मिळाल्याचा आनंद असतो का तुम्ही त्या किती त्याने माप चुकवले कुठं कट मारलाय कुठं तिरप्या तारप्या चुका केल्या ते शोधत बसता तुम्हाला तुमचा ड्रेस मिळाल्याचा आनंद आहे त्यामुळे तुम्ही जेवढी अर्जंट सर्व्हिस देता ना त्याच्या चुका निघत नाही सर तो एक वेगळं फील करतात ते क्लायंट वेगळं फील करतात आणि त्याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह मेसेज तो क्लायंटला जातो तुमचा बिझनेसचा आणि क्लायंट ती एक मार्केटिंगच आहे फास्ट कामं देता आजही बघा तुम्ही हॉटेलला जर गेले तर हॉटेलमध्ये शिजायच्या आधी ऑनलाईन ऑर्डर केलं तर ऑनलाईन भेटतं त्यामुळे आज ऑनलाईन प्लॅटफॉर्म आज फोकसला आहे तुम्ही हॉटेलला गेलं तुम्हाला 8 तास जेवण यायला लागतं तेच तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा ते 15 मिनिटात घेऊन येतील याला बिझनेस तुम्ही बिझनेसच्या विचाराने माइंडने विचार करा तुम्ही फोटोग्राफी कलाकार राहत करा फोटोग्राफी कला ही वेगळी आहे आणि फोटोग्राफी बिझनेस हा वेगळा आहे तुम्ही कला तुम्हाला काय करायची क्रिएटिव्हिटी करायची ते करा पण तुम्ही कलाकार म्हणून मरू नका
मी एक बिझनेसमॅन म्हणून मला मला ती आवडेल. योगेश सरांचा एक प्रश्न असा आहे जे आता तुम्ही एक्सपोजिंगचा जो विषय केला त्या संदर्भातच हा प्रश्न आलेला आहे. तुम्ही तुमच्या टीमला पैशाचं नियोजन कसे करतात, म्हणजे एक्सपोजिंग ला पेमेंट किती करता, यावर थोडस तुमच्याकडून ऐकायला चांगलं तुमचं मत. येस येस नक्कीच सर, ते क्लायंट वर डिपेंड असतं. माझं क्लायंट कुठल्या बेसचं आहे, किती पैसे मी चार्ज करतोय, त्यानुसार मी माझ्या टीम अक्वायर करतो. माझी टीम जवळजवळ आसपासची नसते, शेजारच्या गावातली, ती डायरेक्ट जिल्हा बदलतो, म्हणजे जेणेकरून जवळजवळ ते 300-400 किलोमीटर प्रवास करून येतात. त्यांना ट्रॅव्हलिंग चार्जेस पण देतो मी. काही 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 टीमला मी 10,000 रुपयेनुसार ट्रॅव्हलिंग चार्जेस दिलाय, प्लस त्यांचे कामाचे पैसे वेगळेच. त्यांच्या कामात जर दम असेल तर 100% मी डील चांगली क्रॅक केलेली असेल तर त्यांचं काम चांगलं असतं. आणि त्यांच्या कामातला कामाचा मोबदला त्यांना जो स्थानिक भेटत असेल आणि ते बाहेर माझ्यासाठी एवढ्या लांब येत आहे काम करताय, तर त्या स्थानिक रेटपेक्षा मी त्यांना जास्त देतो. म्हणजे मी हायेस्ट रेट दिले आता मागच्या महिन्यामध्ये 48,000 रुपये पर डे. ओके. एका एक्सपोजिंग फोटोग्राफरला. अच्छा. आणि ते काम कोणालाच पाहायला मिळणार नाही. ते क्लायंटच्या घरी गेलंय, त्यांच्याकडून त्यांना पैसे घेतले मी, ते त्यांनाच त्यांच्या घरीच बघतील. ते काम मी डिस्प्ले केलंय नाही आणि क्लायंटचं मला अथॉरिटी पण नव्हती का बाबा हे काम तुमच्या सोशल मीडियाला टाका म्हणून. सोशल मीडियाला टाकून मला जे काम येणार आहे ना, त्यापेक्षा ते क्लायंट मला जास्त काम देणार आहे हे मला माहिती. सर मला एक सांगा, तुम्ही जेव्हा म्हणले की आउटस्टेशनवरून 10,000 रुपये खर्च करून तुम्ही माणसांना, म्हणजे जे आहे, कारण नाशिक चांगली मोठी सिटी आहे, चांगले आर्टिस्ट आहेत, मालेगाव इटसेल्फ इज अ फिल्म, मालेगाव फिल्म सिटी फेमस आहे, तर मला असं वाटतं की बाहेर जायची आवश्यकता कमी आहे. 100% तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सर. आज तुम्हाला सांगतो, मला महाराष्ट्र ओळखतो पण नाशिक जिल्हा ओळखत नाही. तुम्ही नागपूरचे लोक मला ओळखतात, त्यांच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह असेल, पण नाशिकला आता तुम्ही आपण 21 तारखेला भेटूया. 80% लोक सांगतील कोण हा, कारण तुम्ही टीम मेंबर ज्यावेळी सिलेक्ट करता त्याचं काम तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही त्याच्याबरोबर काम केलेलं पाहिजे, तो माणूस म्हणून चांगला पाहिजे. आता तुमच्या टीम मध्ये काम करतोय तो, उद्या काही इश्यू नको व्हायला, कारण होत आहे बऱ्याच ठिकाणी झालेले. तुमच्या वेडिंग शूट मध्ये करता करता तुमच्या टीम मेंबर मुळे तुमची बदनामी झालेली, त्यामुळे विश्वासू लोक मी काम. पैसे का देतो जास्त, विश्वास का, तर ते उद्या मी असेल नसेल ते माझ्यासाठी काम करताय, जिद्दीनं काम करताय आणि ते त्यांचं काम म्हणून काम करताय. आणि मी पण त्यांना क्रेडिट देतो किंवा क्लायंट पण क्रेडिट देतो, का तुमचे जे टीम मेंबर होते सोलापूरचे, तर ते एकदम भारी माणूस होता. म्हणजे बिझनेस मी नुसता बिझनेस म्हणून पैशासाठी करत नाही, तर मी भावनिक बिझनेस करतो. लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक खांद्यावर घेऊन 100% नाचतात. मी एकदम छोटा माणूस आहे, माझे विचार पण छोटे असतील किंवा गाव छोटे सगळे, पण मी म्हणजे एवढं कधी वाटलं नव्हतं मला का एवढा रिस्पॉन्स मिळेल इंडस्ट्रीचा किंवा क्लायंटचा मिळेल. म्हणजे अतिशयोक्ती गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहे. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर सर वेलकम. उशिरा जुडला असाल तर बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ ऑनलाईन अवेलेबल असेल तुमच्यासाठी, तुम्ही कधी पण बघू शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर आमचे आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि कोणी समजा नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण हे जे आत्ता मी कॉन्व्हर्सेशन करतोय हे आमची जी मीडिया टीम आहे ते आम्हाला सांगते सर हे कंटिन्यू करायचं का नाही करायचं, बिकॉज हे काही एनर्जी असतात हे जे तुम्ही आम्हाला देता आणि ज्याच्यामुळे आम्ही हा तुम्हाला अशा पद्धतीने कॉन्टेंट आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो. जरी हा प्लॅटफॉर्म फ्रीचा असेल तरी याचा बेनिफिट घेता आलं पाहिजे, कारण फ्री विकता येत नाही हा पण एक मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये, नाही म्हणता येणार पण एक ह्युमन सायकोलॉजीमध्ये, की कुठली गोष्ट फुकट असेल तर लोक विचारतात नाही याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल, एक्सपायर्ड आहे का, किंवा हा का विकतोय, माल चालत नाही का, म्हणजे अशा. त्याचं जिवंत उदाहरण मी आहे, मी बरेचसे सेशन्स वर्कशॉप फ्री केले होते आणि आजही ते लोक जिथे तिथेच आहे. आणि ज्यांनी पैसे देऊन माझ्याकडून नॉलेज घेतलं तर ते त्यांनी बिझनेस पण ग्रो केलाय आणि त्याचे फीडबॅक पण तुम्ही बघितले. आणि खरोखर शिक्षण हे फ्री जरी मिळत असेल तर ते फ्री डोक्यात घुसत नाही, त्याला काहीतरी द्यावाच लागतं. म्हणजे फ्री जर दिलं आपण, सोनं जरी दिलं तर काय बाबा पितळच दिलं त्याने, आणि तुम्ही विकत पितळ द्या तरी तो घासून बघाल का सोनं दिलंय का.
अंकुश सर वेलकम वेलकम. येस तर सर आतापर्यंत आपण चहापासून चालू केले आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्यंत आपण पोहोचलो आहे. सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, बिझनेसमध्ये सेल्स आणि प्रोडक्ट, सर्व्हिस आणि प्रोडक्ट हे दोन विषय आहेत, त्याच्यावरती तुम्ही थोडासा जोर दिला. टीम मेंबरचा एक सगळ्यात चांगला, आतापर्यंत आम्हाला जे आवडलं ते टीम मेंबर मध्ये एक लेडीज पाहिजे, तो एक चांगला विषय आहे कारण तो थोडा युनिक आहे. आणि येस जसं आपल्याला काही जसे मालेगाववरून विनोद पाटील सरांनी पण हा प्रश्न केला की टेक्निकली प्रॅक्टिकली काही अडचणी असतात, पण येस ह्याच्यावरती सगळ्यांना मात मिळू शकत नाही, पण ज्यांना मिळू शकते ते त्याचा बेनिफिट चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर येस तो पण एक मोठा विषय आणि चांगला विषय. सर याच्या व्यतिरिक्त आपण कोटेशन संदर्भात बोललो, तुम्ही कॅप कशा पद्धतीने तुम्ही डील क्लोज करता आणि तुम्ही चार दिवसामध्ये जे आपले कस्टमर आहेत त्यांना त्यांचं प्रोडक्ट सर्व्हिस जे आहे ते देऊन तुम्ही फ्री होता आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळच वेळ आहे सगळ्यांना मोटिवेट करायचं. कधी फोन करा मला, मी फ्रीच असतो. पण येस जसं म्हणलं की तुम्ही जिथं पिकत तिथं विकत नाही, तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आपण आपले जे टीम मेंबर आहेत आपण बाहेरून टीम मेंबर बोलवतो आणि त्या पद्धतीने काम करतो. पण सर त्याचा एक बेनिफिट पण आहे, मी सगळ्या व्ह्युअर्सला आमचा एक एक्सपिरियन्स पण सांगतो की आमच्या घरात, आम्ही पुण्यात आमच्या घरा शेजारी एक हॉटेल आहे, तिथं आम्ही जात नाही पण आमचे जे मित्र ते 5 किलोमीटर लांब राहतात ते तिथे येतात. हा प्रॅक्टिकल, दिस इज द प्रॅक्टिकल एक्झाम्पल आणि अनफॉर्च्युनेट आहे तो. आम्ही तिथे जातो आणि ते इथे येतात. सर तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी 31 मार्चला एक वर्कशॉप केलं होतं, लाईव्ह वर्कशॉप अरेंज आमच्या इथं स्थानिक लेवलला निफाडला आमच्या तालुक्याच्या ठिकाणी, आणि सगळ्या तालुका ठिकाणी प्रत्येक फोटोग्राफरला मेसेज गेले, प्रत्येक लॅबला सांगितलं की तुम्ही या, तुमचाही फायदा होणार आहे. आणि ते पेड सेशन होतं किंवा पेड वर्कशॉप होतं आणि मिनिमम त्याचे चार्जेस ठेवले होते, तुम्ही मदत करा आपण अजून चांगलं करूया. आणि त्याची ती व्हॉट्सअप लिंक व्हायरल झाली त्या ग्रुपची, आणि इतकी व्हायरल झाली का तालुक्यातलं एकही लोक नव्हते त्या सेशनला किंवा वर्कशॉपला, सगळे बाहेरच्या तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले होते. म्हणजे तुम्ही बोलले मागे तिकडे पिकत तिकडे विकत नाही, ती खरी कंडिशन आहे. म्हणजे काय ते बोलावा त्याच्यात खूप अवघड. सर एक सांगायचं म्हणजे ते चांगलं पण आहे खरं तर, ते चांगलं पण आहे बिकॉज कसं असतं प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला अवेलेबल भेटली आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं इम्प्लिमेंटेशन केलं तर कदाचित आता जे आपण गोष्टीवर बोलतोय इंडस्ट्री हे सगळं बदलेल. तर येस ह्या गोष्टी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर हेही इम्पॉर्टंट आहे. मी व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो की ह्या सगळ्या संदर्भात तुमचे काही फीडबॅक्स असतील, तुमचे कमेंट्स असतील, तुमचे सजेशन्स असतील तर प्लीज तुम्ही मेन्शन करा. आणि मी सरांना रिक्वेस्ट करतो की तुमचे जे तुमचे बरेचसे तुमच्याकडे मुद्दे आहेत, शेवटचे काही मुद्दे असतील तर ते आपण कव्हर करूया. आणि मग हा सेशन एंड करण्याच्या अगोदर मी पंडित सरांना सांगतो की तुम्ही सर तुमच्याकडे अजून जे 2-3 मुद्दे होते तुमचे जे काही टेक्निकल पॉइंट होते. एक असा विषय होता की कोटेशन जेव्हा आपण देतो, जसं तुम्ही म्हणलं की कोटेशन मध्ये फोटो हा फोटो नसावा बेसिकली, तर ग्राफिक डिझाईन केलेलं नसावं कोटेशन तुमचं, ते एकदम सीधं आणि सॅम्पल साधा आणि सरळ पाहिजे. त्याच्यात फक्त अमाऊंट आणि तुमची सर्व्हिस किंवा तुम्ही काम करण्याची जी काही पद्धत ते दिसलं पाहिजे, त्याच्यावर क्लायंट डायरेक्ट फोकस. जसं तुमच्या फोटोग्राफमध्ये तुम्ही रूल ऑफ थर्ड मध्ये फोटोग्राफी शूट करता, कंपोज करता आणि त्या सब्जेक्टवरती फोकस करतो, तसंच तुमचं आज एक कोटेशनचं जे कंपोजिशन आहे ते फक्त अमाऊंट आणि तुमचं सर्व्हिस आहे, त्याच्यावर फोकस झाला पाहिजे. येस त्याच्यात एक प्रश्न असा आहे सर की जसं तुम्ही म्हटलं की ह्या गोष्टी असल्या पाहिजे आणि फोटो हा नसावा, त्याच्या व्यतिरिक्त अशी कुठली गोष्ट आहे जी कोटेशन मध्ये 100% नसावी, असे कुठले पॉइंट आहेत का तुमच्या अनुभवाप्रमाणे किंवा तुम्ही आतापर्यंत जे सेशन केले किंवा तुम्हाला असं अनुभव? कोटेशन मध्ये दुसरे काही पॉइंट, कोटेशन मध्ये दुसरे कॉइन कुठले नसावे यापेक्षा कुठले असावे हे महत्वाचं आहे सर. कोटेशन मध्ये कोटेशन असं पाहिजे, तुमचं फर्मचं नेम असेल, तुमचा लोगो असेल, तुमचा ऍड्रेस डिटेल असेल, त्यानंतर तुमचा कामाचं रूपरेषा असेल किंवा कामाचं डिस्क्रिप्शन असेल, त्याचा अमाऊंट असेल. आणि अमाऊंट पण असे टाकायचे की अमाऊंट राऊंड फिगर नको. समजा तुम्ही 20,000 रुपये चार्जेस लावले तर क्लायंट काय म्हणणार आहे 15 मध्ये कर, 10 मध्ये कर, तर तुमचे अमाऊंट सुद्धा 19.5, 18.5, 17.5, 8.5, 500 ऍड करा, 540 ऍड करा, 520 ऍड करा. तुम्ही बघा आजही मोबाईल घ्यायला जा तुम्हाला 16,000 रुपयाला 15,000 मोबाईल भेटत नाही,
तो कुठेतरी 999 किंवा 940 920 ला भेटतो. का तर बार्गेनिंग करण्यासाठी वरच्या जे चिल्लर पार्टी आपण ऍड केलेली राहते तीच कट होते. जर तुम्ही राऊंड फिगर जर ठेवला 10,000 तर लगेच येतात. 8,000 करतो का, 5,000 करतो का, नाही. त्यासाठी 500 ऍड करा, वरचे तुमचे 500 उडतील किंवा 1,500 कमी होतील किंवा 2,500 कमी होतील. त्या अपोजिट फिगरचा खूप फायदा होतो. तुम्ही राऊंड फिगर आजपासून डोक्यातून काढून टाका. राऊंड फिगर ठेवायचं नाही 10, 20, 30. आजही माझे बिल जर बघितले तर 2,30,450 रुपये 60 रुपये असे होते. सर एक प्रश्न असा आलाय अंबिका फोटो स्टुडिओ जे आहेत. नमस्कार सर, मी मुकेश मारुडकर. एक प्रश्न आहे, एकाच वेळेला दोन क्लायंट आले आणि दोघांचे बजेट वेगळे वेगळे, अशा वेळेला दोघं क्लायंटला हँडल कसं करायचं आणि त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं? म्हणजे मला नाही कळालं काही. म्हणजे बेसिकली त्यांचा असा प्रश्न असेल जो मी म्हणजे की एक वेडिंगचे दोन्ही साइड चे क्लायंट तुमच्याकडे आले, दोन्ही साइड तुमच्याकडे आले आणि दोघांचा बजेट वेगळा वेगळा असेल, तर हा विषय कशा पद्धतीने हँडल केला पाहिजे? 100% वेगवेगळा असू शकतो सर. समजा तुम्ही नवर ते नवरीचे विषय बोलले ना, एकाच क्लायंटचे दोन पार्ट. येस, तर ते प्रत्येक ठिकाणी ब्राईड आणि ग्रोम कडे वेगवेगळे प्रोग्राम असतात. तुम्ही त्या प्रोग्राम नुसार चार्जेस घेऊ शकता. तुम्ही नंबर ऑफ प्रोग्राम नका घेऊ, तुम्ही पर डे ने काम करा. पर डे म्हणण्यापेक्षा त्या समजा 3 दिवसाचं लग्न आहे, 3 दिवसाच्या लग्नामध्ये तुमचे हळद असेल, वैदिक असेल, तुमचं मांडव असेल, त्यानंतर मेहंदी संगीत असेल, हे हायलाइट प्रोग्राम आहे. म्हणजे लग्नामध्ये नुसतं लग्न होत नाही तर अनेक प्रकारच्या विधी होतात. त्यातल्या हायलाइट विधी आपल्याला माहिती आहे. जो हळद पहिला विधी जो आहे हळद आपल्याला डोक्यात घुसला इंडस्ट्रीमध्ये, त्यानंतर वैदिक, त्यानंतर संगीत संध्या आता आलं, एंगेजमेंट शूट आलं. तुम्ही ह्या प्रत्येक प्रोग्रामचे वेगवेगळे चार्जेस लावा. पण नवरीकडे काही प्रोग्राम वाढवा राहतील त्याचे जास्त चार्जेस होतील, नवरदेवकडे कमी राहतील त्याचे कमी चार्जेस होतील. त्यामुळे तुमच्या जे काही कोटेशन असेल किंवा बजेटमध्ये त्याच्यात तुम्हाला डिफरंट होणार आहे. आणि सेम क्लायंट, एकच क्लायंट म्हणजे त्यांचं दोघांचंही तुम्ही शूट करणार आहे, पण ते पर प्रोग्रॅमनुसार तुम्ही डील करा. आणि त्याचा एक फायदा सांगतो सर. तुम्ही जर म्हणले सर तुमच्या लग्नाचे 2,00,000 रुपये द्या, म्हणजे क्लायंट सुरुवातीला फोन येतो, सर आमचं फोटो आणि व्हिडिओचं डील द्यायचंय, किती पैसे होतील, असंच बोलतो ना प्रत्येक क्लायंट. तर तुम्ही सांगितलं सर मी 2,00,000 रुपये घेतो, तर तुम्हाला कोणीच काम नाही घेऊ शकत, कोणीच नाही काम देऊ. मला असं एक काही उदाहरण दाखवा का, फोन आला क्लायंटचा आणि फोटो आणि व्हिडिओचे 2,00,000 रुपये द्या मला, लगेच त्याने दिले नाही. तर तुम्हाला विस्तृत, तुम्हाला जे मगाशी बोललो, तुमच्या कोटेशन मध्ये तुमचा पर प्रोग्राम असेल हायलाइट प्रोग्राम, त्याचं डिस्क्रिप्शन टाका. मी मेहंदीचे कॅन्डिडेटचे पैसे वेगळे घेणार आहे आणि मी हळदीचे कॅन्डिडेटचे पण वेगळे घेणार आहे, मी लग्नाचे कॅन्डिडेटचे वेगळे घेणार आहे, मी वैदिकच्या कॅन्डिडेटचे वेगळे घेणार आहे. का? तर मी सगळे नंबर ऑफ प्रोग्राम म्हणजे पूर्ण लग्नाचा जर मी सांगितलं की मी कॅन्डिडेटचेच 1,00,000 रुपये घेणार आहे तर ते क्लायंट कधीच देणार नाही. तुम्ही सांगा की मी 3,000 रुपये संगीतचे घेणार आहे, मी 4,500 रुपये वैदिकचे घेणार आहे, मी हळदीचे 8,500 घेणार आहे, मी लग्नाचे 15,500. असं ज्यावेळेस डिफरंट अमाऊंट ज्यावेळेस जाताना क्लायंटला कळतं की बाबा हे काम ह्या व्हॅल्युएशनचं आहे आणि एवढी व्हॅल्यू त्याचं त्यांनी दिलेलं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मोठी फिगर देता, बिग फिगर, त्यावेळेस त्या क्लायंटला काय वाटतं, हा फक्त पैसे जास्त घेतोय, बाकीचं कामाचं याला काही कळत नाही. बरोबर आहे. आणि याने फायदा काय होतो, तर तुमच्या कोटेशनमध्ये आयटम वाढतात, हळदीचे वेगळे, लग्नाचे वेगळे, वैदिकचे वेगळे, तुमचे एंगेजमेंटचे वेगळे, संगीत संध्या वेगळे, मेहंदीचे वेगळे. ज्यावेळेस आयटम वाढतात त्यावेळेस तुमची फिगर कमी दिसते क्लायंटला. तुम्ही 2,00,000 घ्या, 4,00,000 घ्या, का तर कामं इकडे जास्त फुगलेले असतात. दोन तुमचं A4 साईजचे 2 पेज प्रिंट निघते कोटेशनची, त्यावेळेस तुमचं 2,00,000 रुपये इकडे कोटेशन ते मॅच होतं, काम आणि तुमची फिगर. तुम्ही नुसतं सांगितलं ना सर तुमचे फोटो आणि व्हिडिओ 2-3 दिवस आम्ही सगळं तुमचे पाठ घासून देऊ, 2,00,000 रुपये द्या, तर नाही देणार कोणीच. सर एक सजेशन आले. यस सर, तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात, मग पुढे मी म्हणत असेल सर, नाही तर मी नाही मानत. काय म्हणता सर? मी म्हणत असेल युअर मानत असेल मला मोटिवेशनल स्पीकर तर. हा नाही, म्हणजे असा प्रश्न एक आलेला आहे आपल्या ऑनलाईन युजर कडून, योगेश पाटील म्हणून आहेत. सर तुम्ही मोटिवेशनल स्पीच करतात, मग पुढे लांबून एक्सपोजिंग बोलवण्यापेक्षा तालुक्यातील फोटोग्राफरांना ही संधी तुम्ही का देत नाही, जेणेकरून तालुक्याच्या फोटोग्राफरना पण शिकायला मिळेल, असं 100%.
100% त्याच्यावर मी तुम्हाला एक सांगतो, मी क्लायंटला वेळ कमी देतो किंवा बिझनेससाठी वेळ कमी देतो हे तुम्हाला मग सांगितलंय. आता समजा एखाद्या क्लायंट मला करायचंय तर त्यासाठी मला टीम मेंबर शोधणं, त्यासाठी वेळ देणं, त्याचं एक्झाम्पल बघणे किंवा त्याचं काम बघणं, त्यासाठी माझे दिवस जाणार आहे. किंवा माझं एक स्थानिक लेवलचं ऑब्झर्वेशन, जर तुम्ही मगाशी हॉटेलचा विषय सांगितला का, आपल्याला माहित असतं कशी क्वालिटी आहे किंवा कसं काम आहे. माझं क्लायंट बेस मला माहिती आहे किंवा क्लायंटला काय रिक्वायरमेंट आहे हे मला माहिती आहे, मग त्यानुसार मी माणूस शोधतो. मग तो माझ्या तालुक्यातला जरी असेल तरी चालेल, मला बाहेरच्या जिल्ह्यातला असेल तरी चालेल, पण मला तालुक्यातला आजपर्यंत मिळालं नाही किंवा मी त्याच्यापर्यंत बिचारा असेल पण पोहोचू शकलो नाही, काही प्रॉब्लेम असेल किंवा तो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कात आला नाही, त्याचा माझा रूट वेगवेगळा असू शकतो, म्हणून त्यापर्यंत मी पोहोचलो नाही. माझा असा विरोध नाही का माझ्या शेजारचा फोटोग्राफर खराब काम करतो किंवा मी माझ्या तालुक्यातल्या लोकांना देऊ शकत नाही, असं नाही. तर ते जर त्यांचा माझा संपर्क झाला तर आजही काही लोक म्हणजे समजा 1 लाख रुपयाच्या आसपास जर काम असेल माझं तर 100% माझ्या तालुक्यातले काही लोक असतात, आणि जर मोठं काम असेल तर बाहेरचे लोक असतात, त्यांच्या कामानुसार त्यांना बोलवलं जातं. असं नाही की मला तेच पाहिजे. क्लायंटची रिक्वायरमेंट काय, क्लायंटला मला काय काम द्यायचंय, त्यानुसार मी टीम बिल्डअप करतो. माझी टीम फिक्स नाही का बाबा ह्या वेडिंगला तू आहे पुढच्या वेडिंगला तूच राहशील, असं नाही. तर पुढच्या वेडिंगला माझी टीम बदलते. त्यांचा तेच त्यांचा प्रश्न तोच होता की जरी तुम्ही तुमच्या स्थानिक तालुक्यातले फोटोग्राफर जर घेतले तर तेही अपडेट होतील आणि त्यांनाही चांगलं काम कशा पद्धतीने करायचं त्यांचा त्यांना नॉलेज आणि ते पण काम करू शकतील असा 100%. त्यांचा तो प्रश्न होता. यश यश ओके सर, आय थिंक तुमचा प्रश्न व्यवस्थितपणे मी घेतला आहे असं मी समजतो आणि सरांनी पण त्याला योग्य पद्धतीने त्याला उत्तर दिलं आहे. यस, मी सगळ्या व्ह्युअरला रिक्वेस्ट परत एकदा करतो की आपला जो कॅबॉकचा जो आमचा यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. ये कमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे जे पण तुमचे क्वेश्चन आहेत सजेशन ते टाका, जेणेकरून आम्हालाही एक एनर्जी मिळते तुमच्यापर्यंत चांगलं कॉन्टेंट घेऊन येण्याचा. सर जसं आता मी काही पर्सनल आपण क्वेश्चन असेल जे तुम्ही डिस्प्ले करू शकाल नाही, ते वैयक्तिक तुम्ही मला विचारू कधी शकता, कधी विचारू शकता. माझा नंबर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सर डिस्प्ले केला, आय थिंक बेटर राईट. यस सर, तुमचा नंबर सांगा. 9561 08 7065 7065 म्हणजे काय होतं, माझं सेशन ऐकल्यानंतर किंवा म्हणजे खरोखर ते मोटिवेशनच आहे, पण अतिशयोक्ती वाटतं लोकांना. म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी, ती आजही तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला प्रत्यक्षात भेटल मी त्या दिवशी विश्वास ठेवू शकाल. मी माझ्या पायाच्या दुखण्यामुळे मला 4 व्हीलर चालवता येत नाही किंवा बाईकवर बसता येत नाही. माझ्या ऍक्टिवा गाडी आहे आणि मी ऍक्टिवावरती 8 वर्षामध्ये ऍक्सिडेंट नंतर 3 लाख किलोमीटरचा प्रवास केलाय. ऍक्टिवावरती येस, कुठपर्यंत गेले सर? महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र फिरले. मला एक दिवस पुण्यात भेटल मी ऍक्टिवावरती, म्हणून तुम्हाला बोललो ज्या दिवशी भेटल त्या दिवशी विश्वास ठेवशाल. तुमचा जो तुम्ही जे आता म्हणलं ना त्याच्यावर एक चांगला कमेंट विलास तोल सर जे आहेत फोटोग्राफी त्यांनी केलाय, जिद्दी फोटोग्राफर आहे पंडित सर. येस त्यांना माहिती आहे सगळं माझं. हा तो माणूस मला एक डेली फोन केल्याशिवाय झोपत नाही. अच्छा, ग्रेट ग्रेट सर, चांगले फॉलोअर्स आहेत तुमचे. आनंद बिडवे फोटोग्राफी, कोल्हापूरवरून येते. आनंद बिडवे फोटोग्राफी यांचा एक प्रश्न असा आहे, सर तुम्ही ग्राहकास फोटो अल्बम कंपल्सरी देतात का? यस देतो, त्यांना पाहिजे असल्यास का बरं द्यायचं नाही. सेम ते रील्स स्टोरी किंवा सॉफ्ट कॉपी असं देतात का? त्याचे चार्ज नाही, काय असावे? प्रत्येक माझं प्रत्येक लाईनला सर्व्हिसचे चार्जेस वेगळे आणि प्रॉडक्टचे चार्जेस वेगळे. मग प्रॉडक्ट हा सेकंडरी विषय येतो, त्यांना पाहिजे असल्यास तर ते डील करू शकता, नाही तर तेवढा विषय माझा सर्व्हिसवरती एंड होऊन जातो. येस आनंद, आनंद सर मी तुम्हाला हे सांगतो, आय थिंक तुम्ही उशिरा जुडला असाल. स्टार्टिंगला हा विषय आम्ही घेतला होता की बेसिकली फोटोग्राफी मध्ये सर्व्हिस आणि प्रोडक्ट हे असे दोन कॅटेगरी असतात. तर जे पंडित सरांनी सांगितलं की मेजरली आपण याच्यात जो सर्व्हिस पार्ट आहे त्याच्यावर मेजरली फोकस करतो आणि जो सेल्स वाला पार्ट आहे तो जो म्हणजे अल्बमचा जो पार्ट आहे तो प्रोडक्ट पार्ट झाला तो आपण सेकंडरी मध्ये घेतो.
जेणेकरून आपले जे जे आपले प्राइसिंग असतात, सर्व्हिसची प्राइसिंग असतात, ते आपल्याला इमिजिएटली आपल्याला एनकॅश होते आणि आपण 3 ते 4 दिवसात ते कन्साइनमेंट आपण क्लिअर करून आपण त्या कन्साइनमेंट वरून आपण मोकळ होतो सेकंड कन्साइनमेंट कडे जायला. तर येस, तुम्ही थोडस मागे बघू शकता व्हिडिओ, ह्याच्यात त्याने थोडं डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं होतं. सर आता या गोष्टी प्रोफेशनली बोलायचं झाल्या, आपण चॅनल वरती बोलतो, या प्रोफेशनली गोष्ट झाल्या, सगळ्यांवर लागू होती नाही किंवा प्रॉब्लेम्स येतात. तुम्हाला एक जादू सांगतो मी, मिरॅकल, म्हणजे मला मला आज विषय झाला होता का हा विषय काढायचा नाही तरी पण सांगतो. मी ज्याने पैसे दिले त्यालाही डेटा देतो आणि ज्याने नाही दिले त्यालाही देतो. तुम्ही म्हणशाल असं का? कारण काही लोक पैसे नंतर देत नाही किंवा दिले नाही. आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि मी आज समजा किती छोटं काम असेल मोठं काम असेल त्याचं सेकंड डेला किंवा रात्री पहाटे 3 जरी विदे झाली तर त्याचा 8 तासामध्ये त्याचा डेटा असतो फोटोचा, किमान फोटोचा. त्याने पैसे दिलेले असो किंवा नसो तरी देतो. तुम्ही म्हणशाल का? हा ऑब्विसली का, त्याचा प्रश्न असणारच आहे. माझ्या डीलमध्ये तसं, हा माझ्या डीलमध्ये तसं बोलणं झालेलं असतं का मी तुम्हाला तुमचा सर्व्हिस जे काही करेल मी ते मी तुम्हाला देणार या टायमिंगला आणि मी देतोच. पैशाचं कधी पैशाचं, आता काही लोक पैसे देतात कॅश, काही लेट देतात, काही देणार नाही असे पण असतात, तरी पण मी देतो. तर का देतो, कसं देतो ते सांगतो. मी ज्यावेळी डेटा देतो त्यावेळेस प्रत्येक पेनड्राईव्हला माझा पासवर्ड असतो. ओके. आणि ज्यावेळेस ते पीसीला लावतात, सर तुमचे फोटो दिले तुम्ही ओपन होत नाही, तर त्यांना मेसेज जातो सर तुमच्या केवढं पेमेंट बाकी आहे. पेमेंट पे केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड येऊन जाईल. हे खूप मोठं मिरॅकल आहे आणि आजपर्यंत इंडस्ट्रीमध्ये कोणी नाही वापरलेलं आहे. याच काय म्हणता पेटंट माझ्याकडेच आहे. नाही सर, असं पण आहे की जसं तुम्ही म्हटले, बऱ्याचशा फोटोग्राफर बऱ्याचशा गोष्टी बिकॉज त्यांचा बिझनेस आहे थोडं सिक्रेट ठेवतात. तर तुम्ही ओपनली बोलले या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, त्याच्यामुळे मी तुमचं धन्यवाद. अच्छा सर, खूप गोष्टी आहे म्हणजे आज जरी बोललो याच्यात बिझनेस शिकले तुम्ही असं नाही. मी तुम्ही कोटेशन विषयावरती बोलायला जर सांगितलं मला तर 2 दिवस कंटिन्यू बोलू शकतो. कोटेशन फक्त, प्रेझेंटेशन वेगळं, क्लायंटचं फंडामेंटल वेगळं, क्लायंट मॅन्युपुलेट कसं करायचं, क्लायंट तुमचं 10,000 एक लाख कसं न्यायचं, तुमचं टीम मेंबर कसे पाहिजे, काय पाहिजे याच्यावर पूर्ण डिटेल, तुमची काम करण्याची एडिटिंगची स्ट्रॅटर्जी, तुमचं डिलिव्हरी, त्याच्यानंतर तुमची माउथ पब्लिसिटी, तुमचं मार्केटिंग, या एकदम डिस्क्रिप्शन मध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि खूप टाइम लागेल सर त्या सांगायला. एवढ्या 1 तासात नाही होऊ शकत त्या. या हायलाईट गोष्टी झाल्या. आता ह्या गोष्टी असं समजा काही अर्धवट नॉलेज झालं. आनंद सरांचा तो प्रश्न होता की तुम्ही सॉफ्ट कॉपी देता का? येस, ते देतात, पेन ड्राईव्हच्या माध्यमातून देतात, त्याला पासवर्ड लावतात, पैसे क्लिअर झाले की ऑटोमॅटिकली तुम्हाला SMS येणार की तुमचा अकाउंट क्लिअर आहे आणि हा तुमचा पासवर्ड आहे. म्हणजे त्याच्यातून एक मेसेज असा आहे का माझ्याकडे तो डेटा सिक्युरिटी मी ताब्यात घेत नाही. मी मगाशी जे बोललो ना, डेटा त्यांनी पैसे दिला असो किंवा नसो त्यांच्या ताब्यात डेटा गेलाय, फक्त पैसे दिले तर मी त्यांना त्याचा पासवर्ड सांगणार आहे आणि त्यानंतर इकडे मला सिक्युरिटीची गरज नाही डेटा सिक्युअर ठेवण्याची. येस, अगदी बरोबर. म्हणजे सांगायचा उद्देश असा का मी आज बघा सर आपला विषय राहू शकतो तो अंदाजे लिमिटेशन आल्यामुळे, किंवा आपण बोलूया, होऊ द्या थोडासा वेळ, काही फरक पडत नाही. तुम्ही बघा अल्बम वरती ज्यावेळी डील करता त्यावेळेस आजही अल्बमचे कव्हर पॅड, तुमचे एम्बॉज, तुमचे TP, तुमचं कपल कॅलेंडर, तुमचं मिनी बुक, तुमचं डिलिव्हरी पॅकिंग वगैरे सगळं फ्री देता. तुम्हाला त्या गोष्टी फ्री भेटत नाही सर. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये NT-Glossy प्रिंट जास्त होते, सगळे क्लायंटला NT-Glossy प्रिंट देतात, ती प्रिंट तुम्हाला लॅबला आय थिंक आता वेगवेगळे रेट असू शकतात पण सरासरी 70 रुपयाला प्रिंट भेटते आणि ती मार्केटमध्ये 500, 600, 700 रुपयाला विकतात. आपण 700 करूया, म्हणजे तुम्ही 70 रुपयाला प्रिंट करता आणि 700 विकता, म्हणजे 10 पटीने विकतात. बरोबर आहे, ही मान्य आहे आपल्याला, काही हरकत नाही याच्यात. आपण म्हणजे आपण दुखवत नाही कोणाची मान, पण तीच त्याच अल्बम मधली एम्बॉज प्रिंट ही तुम्हाला 1236-450 रुपयाला भेटते. एम्बॉज प्रिंट 450 रुपयाला भेटते आय थिंक, मला एवढं एक्झॅक्ट रेट माहित नाही. म्हणजे 12-18 जर घेतली तर 250 रुपयाला भेटते, 12-36 घेतली तर 450 रुपयाला भेटते. मग तुम्ही ती 70 रुपयाची 700 विकली NT-Glossy, मग तुम्ही 450 रुपयाची एम्बॉज 4,500 रुपयाला विकता का? नाही विकत. तुम्ही सारे शो केलाय ना 10 पटीने पैसे घ्यायचे. हो, कारण तो ऍव्हरेज असतो ना, की काही काही पेजेस त्या क्वालिटीचे, काही पेजेस
पण तुम्ही आज 4:30 ते 4:30 हजार रुपये घेऊ शकत नाही आणि क्लायंट तुम्हाला देत पण नाही आणि तुम्हालाही गरज नाही, तुम्ही श्रीमंत आहे ना, तुम्ही फ्री मध्ये देता, पण मी घेतो का तर मला 4:30 घ्यावा लागतो, तिकडे पैसे घेतात त्यामुळं मला घ्यावाच लागेल. मग अशा गोष्टी तुम्ही अल्बम इंडस्ट्रीवरती या गोष्टीचा परिणाम झाला का, सगळेच एनटी ग्लॉसी प्रिंट करताय, बाकीचे ज्या अदर फॅसिलिटीज आहेत तुमचे पर्ल असतील, मॅट असतील, तुमचे सिल्वर असतील, त्यानंतर तुमचे वेल्वेट असतील, या गोष्टीचा प्रिंट खूप कमी होत आहे. म्हणजे ते लोक आज लाखोंनी इन्व्हेस्टमेंट करताय अल्बम इंडस्ट्रीवाले, म्हणजे त्यांची मला जाहिरात करायची नाही किंवा त्यांच्या विरोधात पण मी बोलत नाही, पण त्या प्रत्येक ज्या काही गोष्टी, ज्या काही सर्व्हिस त्यांनी लॉन्च केल्या त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या प्रत्येक वेगवेगळ्या क्लायंट पर्यंत जाऊ द्या ना. तुम्ही एनटी ग्लॉसेस का देताय, तुमच्या क्लायंटची प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, त्यांचा इन्कम सोर्स वेगळा आहे, त्यांच्या फोटोग्राफीचा दृष्टिकोन वेगळा आहे, तुम्ही प्रत्येकाला त्यांच्या लेवल मेंटॅलिटीचा अभ्यास करा, तुम्ही त्यांची सायकोलॉजी समजून त्यांना प्रत्येकाला वेगळी वेगवेगळी क्वालिटी द्या ना. आज एनटी ग्लॉसी का देताय तुम्ही, आणि त्या एनटी ग्लॉसी त्यांना आधी लागल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री देतात द्यावा लागताय. मी आज तुम्हाला सांगतो सर, प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतो, किती घेतो काय घेतो तो माझा प्रश्न, पण मी समजा मला तुम्ही बोलवलं की सर पुण्याला या, आपल्याला डील करायची तुमच्याशी आणि डील होईल 100%, मी आधीच तुम्हाला सांगतो सर डील झाली तर काही हरकत नाही, पण जर डील नाही झाली तर मी तुमच्याकडून 2,000 रुपये घेईल. का तर तुमच्याकडे माझ्या यायला, मी तुमच्यासाठी वेळ काढून येतोय, तुम्ही जर डील जर नाही क्रॅक करता आली किंवा नाही झाली डन, माझा वेळ आणि माझं ट्रॅव्हलिंग चार्जेस वाया जाणार आहे. तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी येतोय ना, तर माझ्या वेळेला पण व्हॅल्यू आहे, मी 2,000 रुपये घेणार तुमच्याकडून. तुमची डील क्रॅक झाली तुम्ही ऍडव्हान्स द्या, रुपये घेणार नाही मी, पण डील नाही झाली तुम्ही माझा वेळ वाया घालवला तर मला 2,000 रुपये लागतील, माझा कामधंदे सोडून आलोय मी, त्याचा लॉस आणि प्लस ट्रॅव्हलिंग चार्जेस. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा का, तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेस या शब्दात खूप स्टँडर्डपणा आहे सर, तुम्ही व्यवसाय करताल तर याच्यात वेगळापणा आहे, तुम्ही धंदा करताल तर याच्यात याचा पण वेगळा अर्थ आहे. तुम्ही धंदा म्हणजे काय, सकाळी 10 रुपयाला जुडी, दुपारी 5:30 संध्याकाळी 5:00 आधी जर नाही विकली गेली मार्केट बंद व्हायची आधी तर ती उकरड्याव टाकायची घरी यायचं, त्याला धंदा म्हणतात. व्यवसाय कसा आहे, थोडा धंदाचा बॅलन्स काही व्यवसायाचा बिझनेसचा बॅलन्स म्हणून व्यवसाय करायचा का, तर का व्यवसाय कसा करायचा, आय एम अ प्रोफेशनल फोटोग्राफर. अरे बाबा तू कोणाला सांगतोय, जगाने तुला म्हणलं पाहिजे ना प्रोफेशनल आहे तू, तुला आजही विजिटिंग कार्ड वरती तुझं इनडोर आउटडोर शूट केलं जातं, कॅन्डिड केलं जातं, हेच तुला माहित नाही काय इनडोर म्हणजे काय, आउटडोर म्हणजे काय. इनडोर म्हणजे काय, घराच्या घरात फोटो काढले म्हणजे इनडोर, घराच्या बाहेर काढले म्हणजे आउटडोर, तुला त्याचा अर्थच कळत नाही. इनडोर आउटडोर आलं म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या, त्यात कोणा कशाला तू कॅन्डिड स्पेशलिस्ट टाकतोय, कॅन्डिड स्पेशलिस्ट, ट्रॅडिशनल स्पेशलिस्ट कशाला टाकतोय, आणि कशाला आय कार्ड वाटतोय, विजिटिंग कार्ड वाटतोय, आय एम अ प्रोफेशनल, तुला कोणी म्हणलंय का आजपर्यंत, कानात येऊन तरी म्हणलंय का सर तुम्ही प्रोफेशनल काम केलं बरं. तुम्ही आधी स्वतःला जाणा, आपण काय करतोय, आपण किती डेव्हलप केलंय, आपल्याला स्वतः किती नॉलेज आहे, बरोबर का नाही, आपल्याला लोक कोणत्या दृष्टिकोनातून बघताय ते एकदा जाणा, दुसऱ्याच्या नजरेतून जाणा. मी लोकांना मोटिवेशन करतो ना सर, मी हुशार आहे किंवा मी असं काहीतरी वेगळं क्रिएट केलंय ह्या दृष्टिकोनातून मोटिवेशन नाही करत मी, तर मी आधी फोटोग्राफरची मानसिकता जाणून घेतली. बरेचसे लोक रस्त्यावर आहे, काहींना किराण्याची पंचायत आहे, काहींनी आत्महत्या प्रवृत्त करण्यात झाली होते, त्यांना मी त्या दारातून ओढून काढून आणलंय का, तर मी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि याच्याकडे बघितलं, इंडस्ट्रीकडे बघितलं, का रे बाबा नवीन मुलं आले कमी रेटमध्ये काम करताय, का रे क्लायंट बार्गेनिंग करताय कमी रेटमध्ये काम करताय, मग याचा धंदा लॉस झालाय. म्हणजे माझाही मी एक वर्ष तुम्हाला बोललो होतो, मला डाऊन फॉल आला होता का, वर्षभर एकच वेडिंग मी केलं होतं. मी फोटोग्राफरच्या नजरेतून मार्केटचा आधी अभ्यास केला आणि मग लोकांना मोटिवेशन करायला लागलो. म्हणजे माझं नाव जरी पंडित आहे, म्हणजे मी पंडित नाहीये, म्हणजे पंडित मध्येच बदल आहे किंवा मी स्वतःला पंडित समजणं हे चुकीचं आहे, माझ्यापेक्षाही पंडित असू शकतात लोक, पण ज्यांच्यापर्यंत पोहोचणे किंवा ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत, त्यांच्या नजरेतून मी आधी अभ्यास केला. बाबा मी आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, नाव नाही घेत त्या मित्राचं, मी माझे मित्र होते ते आता आहे ऑनलाईन, तुम्ही नाव घेतलं मगाशी, त्यांना फेसबुक टॅग केलं होतं त्याने फोटोग्राफी व्यवसायाबद्दल, फोटोग्राफी व्यवसाय असं झाला तसं झाला, मार्केट लॉस झालं, कचरा झाला. मी तो पोस्ट वाचली का, तर माझ्या मित्राला टॅग केलं होतं, म्हणलं हा मित्राचा मित्र म्हणजे आपला मित्रच झाला, हा कुठेतरी वाईट कंडिशन मध्ये आहे किंवा त्याच्यावर काहीतरी संकट ओढवलंय, आणि त्याच्या 3 पिढ्या फोटोग्राफी काम करत होत्या आणि आज तो रस्त्यावर आला होता किंवा वाईट कंडिशन मध्ये होता. तर त्याचा मी फेसबुक अबाउट मध्ये जाऊन नंबर शोधला आणि त्या नंबरवर कॉल केला आणि त्याला एकच तास माझा आयुर्वेदिक डोस दिला.
म्हणजे डोक्यात घुसायसाठी मी थोडी खालची लँग्वेज वापरतो मराठीची, डोक्यात घुसते लोकांच्या. त्याला आयुर्वेदिक डोस दिला, त्याच्यानंतर मी त्याला फोन बी केला नाही, कोण काय कुठं कसं काहीच राहिलं नाही. त्याने मला 2 महिन्याने फोन केला, सर तुम्ही म्हणजे आता त्या गोष्टी बोलू नये, कौतुक करू नये स्वतःचं, पण तो म्हणे सर तुमची मला देव माणूस भेटले म्हणे. उद्या कदाचित तुम्ही विचारलं मला याचा पुरावे तर त्या माणसाची तुमची भेट घालून देईल मी, पण आज काय त्याचं नाव घेत नाही बिचाराचं. तर तो म्हणला सर तुम्ही देव माणूस मला भेटले, 2 महिन्यापूर्वी तुम्ही मला फोन केला होता, तुम्ही कोण कुठले काहीच माहित नाही, मी काहीच विचारलं नाही, फक्त मी हवला हो करत गेलो आणि ते माझ्या बिझनेसमध्ये प्लॅन केल्या त्या गोष्टी. आणि आज बिझनेस 2 महिन्यानंतर किमान मी दररोज पैसे कमवायला लागलो म्हणे. मग ते किती कमी असेल, कमी जास्त असेल, कमी तर बिचाराला त्याला माहिती आकडे, पण कमवायला लागला. आणि आज मी त्याला काल फोन केला होता, तो माझा फोन उचलायला सुद्धा तयार नाही. का? तर बिझी आहे तो, व्यवसाय त्याचा. मला त्याचा अपमान वाटला, मला राग नाही आला का त्याला मी बिझनेस शिकवला आणि त्याने उत्तर दिलं नाही किंवा माझा कॉल उचलला नाही. का त्याने मेसेज फीडबॅक केला का सर मी शूट करतोय, मला म्हणजे अंगाला काटा आला का, काहीतरी तू चांगलं करतोय. जे आजही मी बोलतो ना, मी बडायक्या मारतो, पोपटपंची करतो, यापेक्षा माझ्या डोळ्याला जास्त पाणी येतं. का तर मी त्या परिस्थितीत बघितल्यात फोटोग्राफर लोकांच्या, आणि खरोखर खूप वाईट कंडिशन आहे. का कंडिशन आहे? फक्त निगेटिव्ह विचार करता म्हणून. मार्केटमध्ये पैसा नाही असं काही नाही, तुम्हाला फोटोग्राफी येत नाही असंही काही नाही, तुमच्याकडे कॅमेरा नाही असंही काही नाही, फक्त तुम्ही हा कमी रेटने काम करतोय आणि क्लायंट कमी रेटने काम मागतोय. या निगेटिव्ह विचारामध्ये तुम्ही निगेटिव्ह निगेटिव्ह करत गेले आणि तुम्ही इंडस्ट्रीमधून बाहेर पडत चालले. आज बरेच लोक एक्सपोजिंग स्पेशलिस्ट झाले. तर एक्सपोजिंग स्पेशलिस्ट म्हणजे काय? तर तुम्हाला तुमचं क्लायंट कमी झालंय आणि तुम्ही एक्सपोजिंग करायला लागले. पण तुम्ही ज्याच्याकडे एक्सपोजिंग करताय तो जर त्याची तुमची पद्धत सेम असेल तर तो उद्या एक्सपोजिंग करणार आहे, तुम्ही कोणाकडे काम करणार उद्या? त्यासाठी तुम्हाला क्लायंट बेस तुमचं जनरेट करणं आहे. तुम्ही समजा 15 वर्षापूर्ण काम करता, विसरून जा, एक बुरा सपना समज के भूल जा उसको. आजपासून नवीन फोटोग्राफी बिझनेस सुरू करा, नवीन क्लायंट करा, एक क्लायंट चांगलं करा, त्याला चांगली सर्व्हिस द्या, टाइम टू टाइम अपडेट करा, कमी वेळात काम द्या, ते क्लायंट तुमचं पहिलं असेल आजचं, आणि त्यातून तुमचा मार्केट ग्रो होऊ शकतो. नाही ग्रो झाला तर मी तुम्हाला तुमचे काय असेल, तुमच्या काय गोष्टी असतील क्लिअर करून देतो. मार्केट बदललंय सर. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, 5 रुपयाला टपरीवर चहा विकत होता, लोकही पित होते, आपण पण पित होतो. अचानक मार्केट सायकोलॉजीचा कोणतरी अभ्यास केला, चहा देण्याची पद्धत बदलली, बशी आली, कुल्लड आलं, चहाच्या टेस्टमध्ये बदल झाला आणि 5 रुपयाचा चहा 10 रुपयाला झाला आणि कोटी रुपयाचा बिझनेस झाला. कोणी विचार सुद्धा केला असता का पाण्याचा पैसा होऊ शकतो? तुमची मेंटॅलिटी, तुम्ही जसा विचार करता ना. मी आज तुम्हाला सांगतो, मला आता चालता येत नाही, मी सांग, पण मी विचार करतो मला एक दिवस माउंट एव्हरेस्ट चढायचा आहे, हे बोलता बोलता माझ्या सांगायला काटा आला. मी चढेल का नाही चढेल, पण तिथपर्यंत प्रयत्नवादी कायम राहील. एक्झॅक्टली, बरोबर का नाही? बरोबर. मी जर आता ऐकलंय का पुण्याला जाताना खूप ट्रॅफिक आहे, मला सुमित सरंक जायचंय, मी नाही जाऊ शकत, हे चुकीचं आहे. ट्रॅफिक आहे ना, असू दे ना, मला पर्याय खूप आहे, पण मला जिद्द असेल सुमित सरंक जायचं तर मी जाणार, टाइम टू टाइम जाणार. पण जिद्दच नाही ना आपल्यात, करण्याचं जिद्द नाही. माझ्याकडे खूप आहे, नॉलेज आहे, सगळं आहे, पण ते वापरायचं कसं माहित नाही. आज मी तुम्हाला सांगतो, मी ज्या काय गोष्टी सांगितल्या असेल सेशनमध्ये, किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील, किंवा कोणाला अॅटिट्यूड वाटला असेल, माझा इगो वाटला असेल, ते सगळं विसरून जा. मी किंवा चुकीचं असं समजा, मी मेंदूवर पडलेलो हे पण पुरावे माझ्याकडे, मी चुकीचा असू शकतो, पण तुम्ही एक ट्रायल म्हणून करून बघा. तुम्ही एक ट्रायल म्हणून करून बघा, एका क्लायंट साठी करा, तुम्हाला बघा फीडबॅक काय येतो. तुम्ही 1 लाखाचं क्लायंट एकाला अल्बम सह द्या आणि 70,000 रुपयाचं क्लायंट फक्त सर्व्हिस कोटेशन फक्त सर्व्हिसच द्या. मला सांगा, लोकांना बजेटचा प्रॉब्लेम असतं, लग्नामध्ये खर्च जास्त असतो. तुम्ही जर स्वतःहून सांगितले सर तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा अल्बम करा, आम्हाला फक्त तुमचे 2 दिवसाचे सर्व्हिस चार्जेस द्या, का बरं लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही, का बरं पैसे देणार नाही? आणि दुसरी गोष्ट, आपल्याशी रिलेटेड जे काही लोक आहे, बँडवाला, आचेरी, केटरिंग, लॉन्सवाला, मेहंदीवाली, मेकअपवाली, सगळे लोक काय विकतात? तो बँडवाला त्याच्या छड्याला सुद्धा हात लावून देतो का? मेकअपवाली त्याच्या रंगपेट्या देते का आपल्याला? तो केटरिंगवाला तो स्वयंपाकी आचेरी त्याच्या झाऱ्याला जरी हात लावून देतो का, तरी ते पैसे घेऊन जाता. तुमचे पैसे कुठे गेले? तुम्हाला तुम्ही सगळ्यात आधी लग्नाच्या आधी पोहोचता आणि सगळं लग्न झाल्यानंतर सगळ्यांच्या आधी तिकडं पुत्र राहत नाही, त्यानंतर तुम्ही निघतात आणि तुम्हाला पैसे आज भेटत नाही असं तुम्ही सांगताय. भेटले नसतील, भेटत नसतील हे मान्य, पण त्या सगळ्या चुका तुमच्या आहे. तुम्ही व्यवहार डील करताना चुकतात. तुम्हाला प्रेझेंटेशन, तुम्हाला फोटोग्राफी शिकायची गरज नाही आज सर,
तुम्हाला प्रेझेंटेशन शिकायची गरज आहे, तुम्हाला क्लायंटला मॅन्युपुलेट करणं कसं करायचं ते शिकणं गरजेचं आहे, तुम्हाला क्लायंट बेस कसं करायचं ते शिकणं गरजेचं आहे, तुम्हाला नेटवर्क कसं वाढवायचं ते शिकणं गरजेचं आहे, तुम्हाला मार्केटिंग शिकणं गरजेचं आहे. मार्केटिंग ऑफ ऑनलाईनचा विषय तुम्हाला मगच सांगितला, तुम्ही ऑनलाईन करायची करा, ऑनलाईनचा मला अभ्यास कमी आहे किंवा चुकीचा असू शकतो, पण तुम्ही ऑफलाईन मार्केटिंग करा. ऑफलाईन मार्केटिंग ही तुम्हाला लाईफ टाईम जपणारी आहे आणि ती तुम्हाला तुम्हाला जगण्यासाठी मदत करणारी, तुम्हाला व्यवसायाला तर करेल पण जगायला पण करेल. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो सर, तुम्ही मला म्हणशाल या माणसाचा खरंच मेंदू पडेल. मी क्लायंटच्या सुख दुःखात सहभागी होतो, त्यांच्या लग्न कार्यात आहेर पण असतात माझे, ते लोक ओळखीचे नसतात माझे, पण माझे रिलेशन बॉन्ड केले सर, मी त्यांच्या लग्नात आहेर पण करतो, त्यांच्या लग्नात नाचतो कुसतो फॅमिली मेंबर सारखा सगळं वावरतो, ऍज अ फोटोग्राफर म्हणून पण माझी काम टीम काम करते, मी काम करतो, पण त्यांचा घरचा मेंबर म्हणून माझा दबदबा तयार केलाय. आणि अजून दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या क्लायंटच्या घरी जर एखादं बाळ जन्माला आलं तर मी 1 ग्रॅम सोनं घेऊन जातो. हे आपल्याकडे जसं आपण आज नातेवाईक तुम्ही संबंध तुटत चालले ना, का आत्या रुसली मामा रुसले संबंध तुटत चालले, सगळ्या गोष्टी ज्या घडताय ना त्या गोष्टीची पुनरावृत्ती करा. तुम्ही ठीक आहे, तुम्ही रक्ताची सोडली असं सोडून द्या, पण तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर क्लायंट क्लायंटचं नेटवर्क वाढवा, रिलेशन बॉन्डिंग तयार करा. तुम्ही त्यांचं बाळ जर जन्माला आलं असेल त्याला 1 ग्रॅम 5-7 हजार रुपये खर्च करा, कारण तुम्ही शूटला जर गेले तर तुमचे 5 हजार रुपये तुमचे हॉटेलचा खर्च होतो, आणि तुम्ही जर ती भेट म्हणून दिली तर भेट तुम्हाला भविष्यात परत भेटणार आहे, प्लस त्याच्या बदल्यात बिझनेस पण भेटणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर. माझ्या लग्नात जर सुमित जैन सरांनी जर गिफ्ट आणलं तर मी किती बिझी असू दे, मला सुमित जैन सरांच्या लग्नात जाणंच आहे, त्यांना गिफ्ट घेऊन जाणंच आहे, भले आमचे रिलेशन क्रॉस असू द्या. हे जे काय म्हणतात गाव लेवलला त्याला काय म्हणतात, उष्ण पासनं. आणि हे उष्ण ज्यावेळेस तुम्ही आज मार्केटिंगसाठी पेराल तर ते तुमचं परत भेटणार आहे, त्याच्या बदल्यात तुम्हाला इंटरेस्ट रेट बिझनेस भेटणार आहे. का? तर पंडितने माझ्या मुलाला कपडे आणले होते, माझ्या मुलाला 1 ग्रॅम सोनं आणलं होतं, ओळखीचा नसताना रक्ताचा नसताना, तो माणूस म्हणून चांगला आहे आणि त्याचा फोटोग्राफी व्यवसाय आपण त्याला मदत करूया, आमच्या नातेवाईकाचं लग्न आहे आपण त्याला सांगूया का पंडित चांगला फोटोग्राफर आहेत आणि त्याला बिझनेस करा, त्याला काम द्या. मग पंडितने उद्या त्याचे 2 लाख रुपये लावून धरायचे, सर माझं प्रेझेंटेशन असं आहे मी 2 लाख रुपये घेतो, मग त्या क्लायंटची कॅपॅसिटी 1 लाख जरी असेल पण रिलेशनमुळं ते विश्वास तयार होतो. का? हे 2 लाख घेत असेल तर 100% क्वालिटीच काम करत असेल, एक ट्रस्ट तयार होतो. बरोबर आहे का नाही? 100%. म्हणून आज समजा माझ्या गावात पण फोटोग्राफर आहेत, इतर गावात आहे, म्हणून लोक आज बघा तुम्ही ह्या गावचा फोटोग्राफर त्या गावाला आहे, त्या गावचा ह्या गावाला आहे. का? तर कुठंतरी तुमचा रेफरन्स जोडलेला आहे, कुठंतरी तुमचं बॉन्डिंग आहे, एक कामाच्या मोबदल्यात असेल, रिलेशनच्या मोबदल्यात असेल, किंवा तुमच्या बोली भाषेतून तुम्ही चांगले बोलत असाल, एक माणूस म्हणून चांगले असाल, या गोष्टी तुम्हाला कामा येतात. तुम्हाला फक्त तुम्ही इंटरनेटवरती किंवा सोशल मीडियावरती जर तुम्ही भरोसा बिझनेस असेल तुमचा तर तुम्ही अजून 5 वर्षाने इंडस्ट्रीत राहणार नाही. सर तुम्ही जे आता ऑफलाईन ऑफलाईनचा जो तुम्ही एक चांगला उदाहरण तुम्ही दिला ऑफलाईन मार्केटिंगचा, आम्ही यंग जनरेशन आहे, आमचे आमचे पेरेंट्स आणि आमचे आजोबा वगैरे जे आपण म्हणतो ओल्ड स्कूल, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ओल्ड स्कूल गाईज, आत्ताही ते त्यांचं तेच आहे की पर्सनल जे रिलेशन्स आहेत आणि एकमेकांचे जे संबंध आहेत त्याचा जो बिझनेस आहे त्याचा बिझनेसचा रिटर्न्स जास्त एक्सपेक्टेड असतो. आणि सोशल मीडियाचं जसं आपण इनिशियली डिस्कशन केलं की सोशल मीडियावरती सुमित जैनच्या अकाउंटला किंवा पंडितच्या अकाउंटला किंवा रोहितच्या अकाउंटला कुठल्याही अकाउंटला गेले तर ते सारखे पोस्ट, तो लाइटिंगचा इफेक्ट जो असेल XYZ, पाणी असेल तर पाणीच्या बाहेरचे ते पोस्ट, महल असेल तर महलच्या गेटवरती तो पोस्ट, हे सेम टू सेम आहे, काही फरक नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फोटोग्राफरला लाइटिंग आणि कंपोजिशन कळत नाही तर त्या क्लायंटला काय कळणार आहे, म्हणजे येस टेक्निकली समजा आपण आता थोडस त्या ह्याच्यात सांगायचं ठरलं तर त्यांना तर काय कळणार नाही, आपण सांगू शकतो वाईट बॅलन्स कमी आहे किंवा काय, पण त्याला काय कळणार आहे, तेव्हा फक्त फोटो बॅकग्राऊंड बघणार. सर तुम्हाला एक सांगतो, आजही तुम्ही आल्बम किती चांगला डिझाईन करा ते काय बघता माहिती का, आपला ग्रुप फोटो काढला होता तिकडे झाडाजवळ आहे का, आपला सोलो काढला होता आहे का, त्या कंपोजिशन लाइटिंग. सर एक मिनिट, सर एक मिनिट, मी व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो, आता जो 15 मिनिटाचा जो आमचा कम्युनिकेशन झाला तो फार इंटेन्स होता आणि बऱ्यापैकी जे स्टार्ट पासून आतापर्यंत जे व्ह्युअर्स आपल्या बरोबर जुडले आहेत
आपल्याला 1 तास आणि 55 मिनिटं कम्प्लीट झालेले आहेत आपल्या सेशनला आणि बऱ्यापैकी संख्या आपल्या बरोबर जुडलेली आहे. तर मी व्ह्युअरला रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर हा पूर्ण सेशन तुम्ही ऐकला, तुम्ही बघितला, तुम्ही काही गोष्ट अनुभवले, तुम्ही प्रॅक्टिकल पण काय सरांनी सांगितलं, तुम्ही समजा त्यांनी सहमत असाल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्सला येस नो, नो असेल तर नो टाका, काही अडचण नाही. तुम्ही सोशल मीडियावर काम करताय, व्हेरी गुड, तुम्ही काम करा, बिकॉज हे सगळे प्लॅटफॉर्म आहेत, मार्केटिंगचे सगळे प्लॅटफॉर्म आहेत. माझा सोशल मीडियाला विरोध नाहीये, फक्त मी एवढी गॅरंटी देऊ शकतो का सोशल मीडियावरती तुमचा बिझनेस होईलच हे मी सांगू शकत नाही. एक्झॅक्टली नाही, तेच कसं आहे की जसं तुम्ही म्हणलं की आज तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बिझनेस करत असाल, दॅट इज व्हेरी गुड, तुमचं तेवढं स्ट्रॉंग कॉन्टेंट आहे, बट 5 वर्षानंतर ते कुठपत राहणार त्याची गॅरंटी देता येत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही कुठलाही काम करता, कुठलाही बिझनेस करता, तर त्यात तुम्हाला ऑनलाईन, ऑफलाईन आणि प्रिंट मीडिया, त्या तिन्ही मीडियावरती तुमचं प्रेझेन्स तिथं 100% पाहिजे. Yes. तर या गोष्टी आहेत. उदाहरण सांगतो, एक उदाहरण सांगतो, रिक्वेस्ट करतो व्ह्युअर्स, प्लीज अंकुश सर तुम्ही यस म्हणलंय, प्लीज व्ह्युअर्स, बाकी सगळे व्ह्युअर्स तुम्ही कमेंट करा, आम्हाला सांगा की तुमचा अनुभव किंवा तुम्ही तुम्हाला काय वाटतं या सगळ्या डिस्कशन मध्ये. पंडित सर कंटिन्यू. मला नाव नाही सांगत तुम्हाला किंवा काही सांगत नाही, थोडासा क्लू देतो फक्त तुम्हाला मी. महाराष्ट्रातले खूप मोठे फोटोग्राफर किंवा काम बी चांगलं आहे त्यांचं, आज सगळा महाराष्ट्र वेळा आहे त्या फोटोग्राफीसाठी. पण त्यांचा मला एक दिवस फोन आला होता, सर मला तुमच्याकडून बिझनेस शिकायचा आहे का, तर माझे 50K फॉलोअर्स आहे आणि मला जसं पाहिजे तसं ग्रो माझा बिझनेस झाला नाही, किंवा मला दरवर्षी त्या पद्धतीचे कोडसाठी रिक्वेस्ट येत नाही किंवा क्लायंट येत नाही माझ्याकडे. माझी प्रोफाईल खूप स्ट्रॉंग आहे सोशल मीडियाला, मी किंग आहे, जे आपल्या भाषेत जर बोलायचं मी सोशल मीडिया किंग आहे. माझे कंटेंट, लाईक वगैरे, कमेंट्स खूप येतात. 50K म्हणजे जोक नाही सर, पण तरी तो माणूस त्याला पाहिजे असं बिझनेस त्याचा झालेला नाही, किंवा खूपच म्हणजे इंडस्ट्रीतून म्हणजे त्याला 2-3 लग्नाचं काम येत असेल वर्षभरात आणि स्ट्रॉंग प्रोफाईल आहे. आज प्रत्येक माणसाला, बऱ्याच लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात तो फोटोग्राफर, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात माहिती आहे, नाव नाही सांगत. मी आपल्या ग्रुपवर चर्चा झाली होती काय, आपल्या सोशल मीडियाची खूप किंग आहे, त्यांना बिझनेस नाही आज का. तर तुम्हाला मग रानू मंडलचा विषय सांगितला मी, कच्च्या बदामचाही सांगितला, बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. सोशल मीडिया ही जादू आहे सर, चली तू चली नाही तो मग हात चला की पकडी गई. एक्झॅक्टली 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 सर, एक सेकंड फक्त तुम्ही चालू ठेवा, मला तुम्ही चालू ठेवा सर, मी एक मिनिट. सोशल मीडियाचं कसं आहे, सोशल मीडिया हा एक तुम्ही ऍज अ फोटोग्राफर किंवा तुम्ही काय कॉन्टेंट क्रिएट करता किंवा काय तुमचे स्किल आहे तुम्ही दाखवण्याचं साधन वापरू शकता, किंवा लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक साधन वापरू शकता. का तुम्ही येऊ शकता आमच्या दारात किंवा आमच्या स्टुडिओमध्ये किंवा आमच्या ऑफिसला, हे एक वे येतो, येण्याचा वे. पण तिथून पुढे तो तुमचा प्रवास तुम्हाला स्वतःलाच करणे, डील करणं, प्रेझेंटेशन करणं, तुमचं काम दाखवणं किंवा काम करणं, हे तुमच्या सोशल मीडियावरती ट्रस्ट येऊन कधीच होत नाही. ते कधी पण क्लायंट काय म्हणणार आहे का, तुमचं सोशल मीडिया अकाउंट बघितलं, त्याचं बघितलं, त्याच्यात बदलले, याच्यात बदलले, तुम्ही आम्हाला वेगळं त्याच्यापेक्षा काय देऊ शकता. तर ते वेगळं दाखवण्यासाठी तुमच्याकडे एक खजिना पाहिजे. तुम्हाला मगाशी बोललो का, तुम्ही असे काही सॉफ्ट कॉपीज वेगळ्या करून ठेवा, त्याचं प्रेझेंटेशन PDF असेल, काय असेल, किंवा तुमचा एखादा वेब पेज असेल, ते करून ठेवा आणि ते प्रेझेंट करा, क्लायंटला दाखवा बाबा ते काय होतं, ते पुढचे होते. जसं बाजारात सडलेले वांगे येते, चांगला माल मागे गोणीत पडलेला आहे, असं प्रेझेंटेशन करा. सर काही प्रश्न, एक दोन प्रश्न आलेत इमिजिएटली, ते प्रश्न घेतो. अंबिका फोटो स्टुडिओचं असं एक प्रश्न आहे की सर, रिलेशन आणि बिझनेस जेव्हा एक होतो त्यावेळेला प्रॉब्लेम होतात, अशा वेळेला कशा पद्धतीने त्या गोष्टीला हँडल केलं पाहिजे. सर प्रश्न चांगला आहे. येस येस, प्रश्न चांगला आहे, थँक्यू. 100% सगळ्यात महत्वाचं आहे ना, जिथं रिलेशन येतं तिथं बिझनेस आला नाही पाहिजे आणि जिथं बिझनेस राहतो तिथं रिलेशन आलं नाही पाहिजे. पण या गोष्टीतूनही त्या गोष्टी येतच आहे, आणि कारण आज तुम्हाला सगळे कामं येतात, मी जे बोललो ते रेफरन्स म्हणूनच येतात, किंवा आपले पाहुणे, रावळे, कोणी नातेवाईक असेल त्यांच्याकडूनच येतात. त्यासाठी आपल्याला डील करणंच आहे. तुम्ही 100% सर तिथं एकदम व्यक्त व्हा का, आम्ही एकटे काम करत नाही, आमची टीम काम करते. तुमचं ना आमचं रिलेशन आहे, टीमचं तुमचं रिलेशन नाही आहे, बरोबर आहे का नाही.
त्यासाठी टीमचे जे काही चार्जेस आहेत काम करण्याचे ते तुम्हाला द्यावाच लागणार आहे. ते क्लायंटला कळतं समजतं, फक्त तुम्ही एक्सप्लेन व्हा, व्यक्त व्हा. आणि आज सर व्यक्त होणारे लोक आहे ना ते चुकतात, चुकलं तर चुकू द्या, पण व्यक्त होणारीच लोक जास्त पैसे कमवतात. जे बोलतात ना तुम्ही बघा, बोलतात ना जे लोक बोलतात ना त्यांच्या व्यवसायामध्ये तेच लोक जास्त पैसे कमवत आहे. कीर्तनकार, टीचर लोक अजून बरेच असतील. तुम्ही व्यक्त व्हायला शिका, व्यक्त व्हायला शिका. तुम्ही क्लायंट जरी तुमचं क्लायंट एक मिनिटं सर, तुमचं क्लायंट जरी रिलेटिव्ह असेल ना, तुम्ही त्यांना डायरेक्ट तुमचं सगळं डिस्क्रिप्शन मध्ये सांगा का तुमचं माझं रिलेशन आहे, तुमच्यासाठी मी फ्री करतो. जरी संघटनेचे नियम असतील किंवा इंडस्ट्री नियम असेल का फुकटात काम करायचं नाही, तरी पण मी ते नियम तोडतो तुमच्यासाठी, फ्री करतो. मला माझ्याकडे कॅन्डिडेट फोटोग्राफी मी तुमची करतो लग्नाची 2 दिवसाची. मला कॅन्डिडेटचे तुम्ही 15,000-20,000-30,000 देऊ नका, पण राहिलेले 80,000 रुपये, 90,000-100,000 रुपये माझ्या ह्या टीमचे ते तुम्हाला द्यावाच लागणार आहे. मग तुम्ही तुमचे जे पैसे तिकडे फ्री देताय त्यांना, ते इकडे तुम्ही इकडे टीम मध्ये कव्हर करू शकता. बरोबर का नाही? एकदम बरोबर. रिलेशन पण राहिलं, रिलेशन पण राहिलं आणि तुमचा बिझनेस पण झाला. अंबिका फोटो स्टुडिओ, आय थिंक तुमचा प्रश्नाचा उत्तर समजा व्यवस्थितपणे तुम्हाला भेटला असेल तर येस सांगा, नाही जर भेटला असेल अजून तुम्हाला काय अपेक्षित असेल तर अजून डिटेलमध्ये मी सरांना सांगतो, रिक्वेस्ट करतो की त्याला सोल्युशन द्या अंबिका फोटो स्टुडिओ प्लीज. कारण हा तुमचा जो प्रश्न आला ना तो फार टेक्निकल आणि चांगला प्रश्न आहे. हा प्रश्न कशावरून आला, जेव्हा आपण त्यांच्या घरी जातो, तुम्ही जसं म्हणले की 1 ग्रामचं नाणं घेऊन जातो आम्ही किंवा त्यांना कपडे घेऊन जातो त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला 12 साला, तर त्याच्यामुळे रिलेशन बॉन्डिंग असतात. पण येस, त्या रिलेशनचा आपल्या बिझनेसवरती परिणाम नाही झाला पाहिजे. त्या रिलेशन वरती नाही होत सर, किंवा त्या रिलेशन मुळे होत नाही, पण जे आपले खरे नातेवाईक आहे ना, माझा आत्या असेल, माझा मामा असेल, सक्का, तिथं जास्त प्रॉब्लेम होता. सरांचा प्रश्न तोच होता, तिथं रिलेशन असतं तिथं कसं डील करायचं. नवीन जे आपण रिलेशन तयार केले ते बिझनेस थ्रोज केले आणि त्यातून बिझनेसच होणार आहे आपला, त्याचा विषय सोडून द्या. पण जे आपले रक्ताचे असतात ते जास्त त्रासदायक असतात, किंवा तिथं जास्त डील क्रॅक करणं अवघड जातो. आपलेच बुवा किंवा मागावा तिकडूनही प्रॉब्लेम, पैशाचं नाही मागावा तिकडूनही प्रॉब्लेम, अशा सिच्युएशन मध्ये ती डील होते. आणि त्यांचा प्रश्न तोच असेल आय थिंक, आणि उत्तर पण दिलं असं. मी व्ह्यूअरला रिक्वेस्ट करतो की ऑलरेडी आमचा जो स्केड्युल्ड टाइम होता तेवढा आम्ही ऑलरेडी पास केलेला आहे, तर जरी तुम्हाला अजून तुम्हाला अजून ऐकायचं असेल किंवा तुम्हाला अजून इंटरॅक्शन करायचं असेल तुम्ही येस सांगा, तर आम्ही हा सेशन कंटिन्यू करू. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आता बस बरंचसं ज्ञान आम्हाला भेटलंय, तर त्या पद्धतीने आम्ही सेशन पण क्लोज करू शकतो, कारण अजून बरेचसे विषय आहेत ते आम्ही कव्हर करू शकतो. पण व्ह्यूअर्स प्लीज, जोपर्यंत आम्हाला सगळ्यांचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत आम्ही एक पॉज घेऊ, काय अडचण नाही, पण तुम्ही सगळ्यांनी प्लीज रिप्लाय करा. सर एक विषय मांडतो, बिझनेस फोटोग्राफी शिकायला ना आजकाल फोटोग्राफी 10 दिवसात 15 दिवसात एखाद्या अकॅडमी जॉईन केली तर शिकता येते सर. मॅगी सारखं, मॅगी मॅगी 2 मिनिट. तर त्या गोष्टीसाठी ऐका ना, तर त्या 15 दिवसासाठी जे 15 दिवसात जे नॉलेज भेटतं ना, त्या नॉलेजसाठी लोकांनी 15-15 वर्ष वाया घालवले. बरोबर का नाही? आणि आजही लोक शिक्षणाकडे वळत नाही का, तर बाबा हा पैसे कमवायला हा मेंटर असेल तो मेंटर असेल यांनी पैसे कमवायचा धंदा मांडला, हे चुकीचं आहे. त्यांच्याकडे काहीतरी आहे देण्यासारखं, म्हणून ते आज उतरले मार्केटमध्ये. आणि तुम्ही त्यांची चौकशी करून घ्या, सखोल चौकशी करा, मग तुम्ही त्यांची अकॅडमी जॉईन करा. मला असं म्हणत नाही, मी त्यांचे काही वावा करत नाही, किंवा माझा कुठलाही अकॅडमीवाला दोस्त नाही, मित्र नाही, मी वन मॅन आर्मी. पण मला काय म्हणे, तुम्ही शिक्षणाकडे दोर द्या, भले नका त्यांना अकॅडमी जॉईन करा, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला शिकता येईल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, किंवा तुमचा एखादा शेजारचा गावातला मित्र असेल त्यातून शिकत चाला. शिक्षण जर असेल तुमचं तर तुम्ही बिझनेसमध्ये ग्रो करू शकता. तुम्ही एका किरकोळ गोष्टीसाठी जास्त वेळ देऊ नका शिकवायला. म्हणजे आज ज्या 15 दिवसात तुम्ही शिकू शकता त्या 15 वर्ष घालवले. आणि फोटोग्राफी जास्त शिकण्यापेक्षा तुम्ही बिझनेस पण शिका. नुसतं फोटोग्राफी शिकले उद्या ती विकलीच गेली नाही, तुम्हाला उद्या गण पद्मश्री दिला राष्ट्रपतीचा असे आणि किराण्याला पैसेच नाही, काय अर्थ आहे त्याला? आज बरेचसे कलावंत, मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो, बरेचसे कलावंत असे का ते एकदम वाईट कंडिशनमध्ये, जे त्यांच्या काळ्यामध्ये किंग होते किंवा ते लिजेंड होते, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार किंवा इंटरनॅशनल लेवलचे पुरस्कार भेटले कलेमुळं, पण आज ते रस्त्यावर आहे. ती गोष्ट आपली होऊ नये म्हणून आज तुम्ही बिझनेस पण शिका. आणि बिझनेस वेगळा आहे, फोटोग्राफी बिझनेस हा वेगळा आहे, आणि फोटोग्राफी कला ही वेगळी, या 2 विभिन्न गोष्टी आहे, हे तुम्ही एक समजू नका. मला कॅमेरा चालवता येतो, मला फोटोग्राफी येते, म्हणून मी उद्या पैसे कमवायला शिकलो असं नाही. पैसे कमवून हा वेगळा पार्ट आहे. त्याचं उदाहरण सांगतो, तुम्ही
लाखो रुपये खर्च करून 4 वर्ष इंजिनिअरिंग शिकता आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला कंपनी तुम्हाला लेटर देती अपॉइंटमेंट लेटर किंवा जॉईंट लेटर त्यावेळेस तुम्हाला ट्रेनिंग बेसवरती 15 ते 20 हजार पेमेंट देते का? तुम्ही इंजिनिअरिंग 4 वर्ष शिकले त्याला काही व्हॅल्यू नाही. तुम्हाला इंजिनिअरिंग आता मी शिकू 1 वर्षभर त्याचे 15 हजार घ्या. तुम्ही काम बी करा आणि शिका पण. ज्यावेळेस शिकाल त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट इयरला तुम्हाला इन्क्रीमेंट होईल. म्हणजे तुम्ही इंजिनिअर म्हणजे तुम्ही आज कॅमेरा घेतला फोटोग्राफी येते तुमचे सोशल मीडियाला खूप फॉलोअर्स आहे म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग शिकले. पण तुम्हाला ज्यावेळेस कोटेशन द्यायचंय किंवा तुमचं जॉईनिंग लेटर आलंय त्या दिवशी तुम्हाला सुरुवातच आहे तुमची. त्या दिवशी पण तुमची ट्रेनिंग चालू झाली खरी. त्या दिवस पण तुमची प्रॅक्टिस चालू झाली बिझनेसची. आणि बिझनेस हा खूप मोठा आहे त्या शब्दातच खूप स्ट्रॉंगपणा आहे आणि तो इझी घेऊ नका. त्याला इझी समजू नका. त्याला जाणून घ्या. त्याच्यासाठी वेळ काढा. तो शिका. तो अनुभवा. प्रॅक्टिकल्स करा. 100% तुमचा बिझनेस ग्रो होईल. शिवम फोटोचा मेसेज आलाय कंटिन्यू सर. येस कंटिन्यू करतो थोड्या वेळ अजून. येस येस सर बरेचसे टॉपिक्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत आणि बिझनेस आणि पर्सनल लाईफचा जो एक चांगला जो प्रश्न अंबिका फोटो स्टुडिओने विचारला तोही बऱ्यापैकी तुम्ही त्याचं उत्तर दिलं आणि त्यांना सॅटिस्फॅक्शनही झालाय. प्रकाश सर एक नंबर. येस मी प्रश्न करतो सगळ्यांना. माझं काही चुकत असेल तर कमेंट करा. बर सर तुम्ही चुकताय भरकटताय आणि काही पण अतिशक्ती बोलताय असं पण कमेंट करा. थांबता येईल. तुमचा महत्वाचा वेळ जर वाया जात असेल माझ्यामुळं तर दिलगिरी व्यक्त करतो. नाही काही व्ह्युअर्स प्लीज तुम्ही कमेंट करा. तुम्ही सांगा की जे आतापर्यंत पंडित सरांचं जे बोलणं आहे जे आउट ऑफ द वे किंवा यु नो हायपोथेटिकल किंवा प्रॅक्टिकल या गोष्टी फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून बोलायला ऐकायला चांगले वाटतात आणि अशा सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. बरोबर काय राहतं प्रत्येकाची मानसिकता वेगळी. म्हणजे माझ्या गोष्टी प्रत्येकाला पटलच असं नाही किंवा प्रत्येकाने घ्यावा असंही पण नाही. प्रत्येकाने स्वतःचा बिझनेस कसा केला पाहिजे हे आधी आपण स्वतःच्या मनाला विचारा. आपण काय आपल्याला काय शिकायची गरज आहे हे एकदा डोळे झाकून मनाला विचारा. मग पुढे त्याचं ट्रेनिंग घ्या. पुढे घ्यायचं काय घ्यायचं त्याचा अभ्यास करा. आधी डिसिप्लिन व्हा किंवा डिसिजन घ्या आणि त्याच्यावरती डिसिप्लिन व्हा. आपल्याला हेच माहित नाही आपले किती नॉलेज आहे. मला काय येतं एखादा समजा फोटोशॉप वापरतो मी मला त्याच्यात किती टूल येतं हेच माहित नाही. किंवा मी मला येतात बेसिक येतं समजा बेसिक विचारलं तर सर मला हे टूल मी वापरतच नाही किंवा माहीतच नाही. म्हणजे तुम्हाला किती नॉलेज हेच तुम्हाला माहित नाही. तुम्ही काय हे तुम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे तुम्ही आज तुमच्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची व्हॅल्यू ठरवत नाही आणि म्हणून तुमचा बिझनेस ग्रो होत नाही. तुम्हाला माहिती आहे का सर मी गेल्या 8 महिन्यांमध्ये 16,000 लोकांपर्यंत पोहोचलोय आणि त्यांना मोटिवेट करण्यामध्ये सक्षम ठरलो किंवा कुठेतरी बिचाऱ्यांचं चांगलं मार्गाला लावण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. पण त्याच्यात असे लोक होते 10,000 पासून तर 10 लाखापर्यंत काम करणारे. 10 लाखापर्यंत जो काम करतो तो त्याला बिझनेस शिकायची गरज नाही का? नाही असं काही नाही. प्रत्येकाला मोटिवेशनची गरज आहे किंवा शिकण्याची गरज आहे. मोटिवेशन जाऊ द्या बाजूला ठेवतो माझा विषय वैयक्तिक. पण प्रत्येकाला शिकण्याची गरज आहे. का तर मार्केट बदललंय. दुनिया बदलली. टेक्नॉलॉजी बदलली. तुम्हाला तुमचं माइंड बदलायचं आहे त्याला अपडेट करा. बाकी तुम्ही कॅमेरे विमेरे कर्ज काढून हप्ते बिप्ते हे करू नका. तुमचं जे कॅमेरा असेल ते तुम्हाला मी आता बिझनेस सांगितला ना तुमच्याकडे जे आहे ना त्याच्यातच तुम्ही ग्रो करू शकता. तुम्हाला कुठलाही कॅमेरा अपडेट करायचा नाही. तुम्हाला कुठलाही कॉम्प्युटर अपडेट करायचं नाही. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो सर अतिशक्ती उदाहरण. मी महाराष्ट्रामधल्या आज बरेच लोक ऑनलाईन आहेत त्यांचे काम माझ्याकडे व्हिडिओ एडिटिंगला माझ्याकडे आजही पण आहे. सोलापूर मला कुरिअरनी पाठवतात बिचारे माझ्यावरचे प्रेम. आणि ते काम मी 4 GB रॅम असलेल्या लॅपटॉप वरती एडिट करतो आणि तो लॅपटॉप मी सेकंड घेतलाय 15,000 रुपयाला. याच्यातून सांगायचं असं का तुम्ही हे मनातून डोकं पण भूत काढून टाका. का हे काम करण्यासाठी खूप हाय कॉन्फिगरेशन मशीन लागतं. लागतं मान्य आहे. तुमचे काम त्या लेवलचं असेल किंवा जास्त कामाचा लोड असेल तर तुम्ही घरचे काम सुद्धा स्वतः करू शकता. तुमच्याकडे जे मशीन आहे ते त्याला तुम्हाला 1-2 लाखाचं मशीन घ्यायची गरज नाही. आज माझ्या एक अल्बम पण डिझाईन केला बऱ्याच फोटोग्राफरची. मी लॅपटॉप वरती अल्बम डिझाईन करतो. सांगण्याचा उद्देश असा आहे का तुम्ही काय म्हणता ना
भूत आलं भूत आलं भूत नाही राहत, आपण त्याला जास्त घाबरतो. तुम्ही घाबरू नका. तुम्ही ज्या ज्या सिच्युएशन मध्ये कुणी, तुम्ही खेडेगावात असू द्या, तुम्ही गल्ली बोळात असू द्या, तुमच्याकडे छोटा कॅमेरा असू द्या, तुमच्याकडे छोटे कॉम्प्युटर असू द्या, तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही ग्रो करू शकता. फक्त तुमच्या तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही बदल केला पाहिजे. मी हे करू शकतो, कारणे देऊ नका. मला हे येत नाही, मला ते येत नाही, कारणे देऊ नका. कारणे ज्यावेळी द्यायची होते ना विज्ञान विषयात शाळेमध्ये हायस्कूलमध्ये, त्यावेळेस कारणे कारणे द्या म्हणून प्रश्न यायचा, त्यावेळेस दिले नाही तुम्ही, म्हणून आज तुम्हाला फोटोग्राफी करण्याची वेळ आली. पण आता कारणे देऊ नका. नाही सर, फोटोग्राफी मोठा बिझनेस आहे, तुम्ही पण ऑलरेडी करताय. आणि सर एक एक अनफॉर्च्युनेट आहे, आम्ही पण जेव्हा बघतो आमच्या ऑफिसमध्ये पण मागच्या वर्षी एक एक स्टाफ होता, तो लास्ट इयर मध्ये फेल झाला अनफॉर्च्युनेट. तर त्याचे आई वडील ऑफिसला आले होते, ते म्हणले सर लडका फेल हो गया है लास्ट इयर में. म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही, असू द्या, आपण त्यांना एज्युकेशन ठीक आहे पण बाकी ट्रेनिंग आपण देऊन टाकू. सर सगळ्यात पहिला करिअर चॉईस जेव्हा आपण सांगतो, तर म्हणलं नाही, त्याची त्याचे पप्पा म्हणले नाही सर अभी वो फोटोग्राफी ही करेगा क्योंकि वो फेल हो गया है, कुछ नहीं कर सकता. और ऑलरेडी फोटो फेयर में इतने साल काम कर रहे हैं तो अभी उसको आइडिया आ गया. तर अनफॉर्च्युनेट आहे मार्केटचा की बिकॉज तुमच्याकडे काही दुसरं ऑप्शन नाही, तुम्ही फोटोग्राफी करताय. बट असे पण बरेचसे व्ह्युअर्स आहेत आणि बरेचसे आपले आर्टिस्ट आहेत जे ॲज अ प्रोफेशनल आणि ॲज अ चांगल्या पद्धतीने काम करताय. एज्युकेशन हा महत्त्वाचा आहे, जरी हा ऑनलाईनच्या माध्यमातून भेटत असेल किंवा पेडच्या माध्यमातून भेटत असेल किंवा बुक्सच्या माध्यमातून, कुठून पण तुम्ही घ्या, तुम्ही करा. बिकॉज ह्या सगळ्या एज्युकेशनमध्ये तुम्ही स्वतःला बिल्ड करता, स्वतःला रिप्रेझेंट कशा पद्धतीने करू शकता हे तुम्हाला शिकायला भेटतं. योगेश पाटील सर जे मालेगाववर आपल्याबरोबर 2 तासापेक्षा जास्त वेळ त्यांनी आपल्याबरोबर होते, ते म्हणले सर ते होते त्यांना थोडं कामानिमित्ताने लेफ्ट व्हावं लागतंय, बाकीचं सेशन चांगलं होतं, मी परत बाकीचं राहिलेलं सेशन मी बघतो. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. तुमच्या या एनर्जीमुळेच आम्हाला काही ना काही तुमच्यापर्यंत घेऊन यायचं एक कॉन्फिडन्स येतो. अंबिका फोटो स्टुडिओ सर आपण जे सांगताय ते अनुभव आहे, येस. आणि आपल्या अनुभवानुसार आम्हाला जे घ्यायला सारखं आहे ते आम्ही नक्की घेऊ. थँक्यू सर 100%. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, ते असं काही गरजेचं नाही, पण ह्याच्यात प्रत्येकाने काही काही वस्तू जे त्यांना ओके वाटतं तुम्ही ते घ्या आणि नक्की तुमच्या बिझनेसमध्ये बदल करा. सर एक सेशन एंड करण्याच्या अगोदर काही गोष्ट मी सांगायचं असं आमच्या टीमनी पण आम्हाला सांगितलं होतं की आज सकाळी सर आम्हाला इंस्टाग्रामवरती आमच्या कॅवॉक एक्झिबिशनच्या इंस्टाग्रामवरती आम्हाला काही एक एक फोटोग्राफरनी रीलवर टॅग केला. 3-4 दिवस पाठीमागे आमचं आनंद मादासचं एक सेशन होतं प्रेझेंटेशनचं, तर तो ते प्रेझेंटेशन बघत होता आणि तो प्रेझेंटेशन बघता बघता त्याने एक रील बनवली आणि त्यांनी असं आम्हाला कमेंट केलं की ते प्रेझेंटेशन बघता बघता मला रीलची आयडिया आली आणि रील बनवून मी तुम्हाला टॅग केलं. तर अशा काही गोष्टी अशी आहेत की हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आम्ही क्रिएट करतोय किंवा आम्ही आपल्या फोटोग्राफर महाराष्ट्राच्या किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांपर्यंत पोहोचतोय, तर हे त्यांच्यासाठी आहे, तुम्ही त्याचा बेनिफिट घ्या. विकास शिंदे सर वेलकम. सर वेलकम विकास शिंदे सरांचा आम्ही एक चांगला फूड फोटोग्राफी ओळखतो, ते मला ओळखत पण मी ओळखतो त्यांना, त्यांच्या बाबतीत दररोज चर्चा करतो मी. खूप सारे फोटोग्राफर आम्ही डिस्कस करत राहतो. विकास शिंदे सर विल पॉवर खूप तगडा आहे त्यांचा आणि एनर्जी देता देणारे प्रेरणादायी ते सेशन असतात त्यांचे. अमेझिंग सर. आणि आम्ही त्यांच्या बरोबर जेव्हा सेशन केलं विकास शिंदे सरांचा, ज्या व्ह्युअर्सनी फूड फोटोग्राफी वरती सेशन नाही बघितलाय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला आमचे मागचे व्हिडिओ दिसतील. एवढा सुपर सेशन होता. फूड फोटोग्राफीमध्ये विकास सरांची मास्टरी आहे आणि ऍक्च्युली काय झालं त्या सेशन मध्ये मला जास्त भूक लागली कारण ते भेळ आणि ते वडापावचा आणि बाहेर पाऊस पडत होता, तर फोकस आमचा हलत होता. पण विकास शिंदे सर चांगले शेफ पण आहेत आणि फोटोग्राफी बरोबर जेव्हा आपण फूड फोटोग्राफी करतो तर त्या संदर्भात काही गोष्ट जे नॉलेज लागतात त्या गोष्टीचं पण त्यांनी सांगितलं. तर असे जे मेंटर्स आहेत हे मी व्ह्युअरला ते सांगत होतो की हे जे व्हिडिओज आहेत, हे जे कॉन्टेंट आहे जे आम्ही तुम्हाला देतोय, काही याच्यातून तुम्हाला जर काही गोष्ट आवडली किंवा तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकला तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून, आमच्या युट्यूबच्या, फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या कुठल्याही माध्यमातून तुम्ही आम्हाला कळवा. आम्हाला ऊर्जा मिळेल की
समजा आज विकास शिंदे सर एक रेनाउंड फूड फोटोग्राफिस्ट आहे, किंवा पंडित सर जे मोटिवेशनल स्पीकर आहे, यांनी वेळ दिला म्हणजे यांच्याकडे वेळ आहे त्याच्यामुळे देत नाही, हे असं यांचं एक्सपेक्टेशन आहे की आमच्यामुळे काही आपल्या फोटोग्राफरांना काही चांगली बुद्धी मिळाली, काही इंडस्ट्रीचं बेनिफिट झालं, तर बस त्याचं एक हिंदीमध्ये मन आहे ना, दुआ में याद रखना. मी तर असं म्हणतो सर, मी असं म्हणतो मराठीमध्ये, यदा कधी चुकीचा असू शकतो, मी का चुकीचा असतो ते पण माहिती आहे, आता मेंदूचा प्रॉब्लेम. मी म्हणतो माझा 2 तास लेक्चर आहे, कारण परत माझं आयुष्यात तोंड पाहू नका. पण तुमचा बिझनेस ग्रो करून घ्या, का तर ती काळाची गरज आहे. तुम्हाला जगण्याला किंवा वागण्याला एक वेगळा वे देऊ शकते ती, किंवा तुमचं जगणं वागणं किंवा तुमचा बिझनेस सुधरू शकतो आणि 100% तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. मी फक्त सांगतो 2 दिवस मला कुठल्या इंस्टाग्रामला फॉलो करू नका, माझ्या फेसबुकला फॉलो करू नका, 2 तास लेक्चर ऐका माझं, पैसे असेल द्या, नसेल पैसे नका देऊ, मी फ्री पण सेशन करतो. बरोबर बरोबर. आणि सर काय माहिती का, एक एक गोष्ट आहे ना अनफॉर्च्युनेट आहे, जेव्हा आम्ही पण जेव्हा सेशन्स करतो, आता या ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही स्ट्रीमयार्ड हा ऍप्लिकेशन यूज करतोय, स्ट्रीमयार्डनी पण आम्हाला चांगला हेल्प केलाय, आम्ही त्यांना पर्सनली म्हणजे त्यांना ईमेल वाईज आम्ही रिक्वेस्ट केली की आम्ही एज्युकेशन कॉन्टेंट करतो, कारण त्यांचे पण रिस्ट्रिक्शन आहेत, तुम्ही एक स्पेसिफिक मंथमध्ये त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही व्हिडिओ करू शकत नाही, तर एज्युकेशनसाठी त्यांनी एक स्पेशल त्यांची कॅटेगरी आहे. तर असे जेव्हा फ्रीमध्ये काही करतो तर त्या डिलिव्हरी, जेव्हा आपण फ्रीची डिलिव्हरी करतो त्याचा अनफॉर्च्युनेट मार्केटमध्ये एक्सेप्टन्स कमी आहे, पण येस जेव्हा काही छोटी फीस ठेवतो तर लोक म्हणजे असं वाटतं की नाही यार ये एक रेव्हेन्यू जनरेट कर रहा है. तर मी सगळ्या फोटोग्राफरना आवाहन करतो की जेव्हा एक 220 किंवा 299 199 499 एक एक्सपायझेडची फीस ठेवली जाते, तर ह्याच्यामुळे काय एक्झाम्पल कुठलाही मेंटर असेल, फॅकल्टी असेल किंवा मोटिवेशन स्पीकर असेल, त्याचं तो काय मिलिनियर बनणार नाही त्याच्याने, पण एक त्याची आशा असेल की बाबा तो जो कंटेंट डिलिव्हर करतोय की त्याचे काही तो त्याचा वेळ किंवा त्याचा काही एक्सपिरियन्स तो शेअर करतोय, तर ही हॅज दॅट मच राईट्स टू टेक अ स्मॉल मनी. सर मी ऑल ओव्हर वर्ल्ड ट्रॅव्हल केलेलं आहे, माझं एज्युकेशन फार डिफरंट आहे, मी म्हणजे वर्ल्ड जपान पासून तर US पर्यंत आणि एट द एज ऑफ 20, तर ह्या सगळ्या जेव्हा देशात गेलो, तर जेव्हा आपण जेव्हा आपल्या देशात जेव्हा बघतो तर सगळ्या स्वस्ताच आहे. पार्लेजी पण बिचारा अजूनपर्यंत तो रेट वाढू शकला नाही, तो वजन कमी करतोय प्रोडक्टचा, बिकॉज मेंटॅलिटी आहे ना सर, 5 रुपयाच्या वरती मेरको जाने काही नाही आहे, 5 मतलब काही बी 10 काय तर ठीक आहे भैया, आता कुठेतरी माइंडसेट झालंय. सर तुमच्या विषयावरूनच मी कंटिन्यू करतो, तुम्हाला आज मार्केटमध्ये बेसिक कॅमेरा घ्यायचा म्हणजे 1.5 लाख रुपयाचे पुढे कॅमेरा, बरोबर आहे का नाही फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये? सर एक मिनिट व्ह्युअर्स, एक 10-15 मिनिटं अजून कंटिन्यू करतोय आम्ही, तुम्ही जर ओके म्हणत असाल तर कंटिन्यू करतो, नाही तर हा शेवटचा प्रश्न घेऊन आम्ही स्टॉप करतो, कारण ऑलरेडी 2.5 तास झाले, माझ्या फोनवरती कमीत कमी 50 लोकांचा मिस कॉल येऊन गेलाय, आणि सगळं रिअल टाईम असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचं पालन पण करावं लागतं. तुम्ही पण माझ्याकडून 1 तास वेळ मागितला आता. येस येस. हा आपला विषय होता, तुम्ही समजा 1-1.5 लाख रुपयाचा बेसिक कॅमेरा घेता, पण तुम्ही तो कॅमेरा घेतल्यानंतर तुम्ही वर्षभरामध्ये किमान तेवढे 1.5 लाख रुपये जरी कमवू शकत नाही, तर तुम्ही तो कॅमेरा घेण्यात काही अर्थ नाही, किंवा तुमचे पैसे पाण्यात गेले. पण तेच जर तुम्ही ते 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, ते 1.5 ला 1.5 कमवायचे असेल तुम्हाला, तर किमान 500-1,000 रुपये खर्च करा शिक्षणासाठी, जास्त नका करू, नसेल तुमची कॅपॅसिटीत. 500-1,000 रुपयाचा कुठे तुम्हाला प्लॅटफॉर्म जर भेटला तर तो करा, आणि त्यातून 100% तुमच्या 1.5 लाख रुपयाचा कॅमेरा वसूल होईल, आणि किमान 1.5 लाख रुपये तुम्हाला बँक बॅलन्स होईल, म्हणजे 3 लाख रुपये तुम्ही वर्षात कमवू शकता. शिक्षण खूप सोपं आहे सर, किती सोपं आहे आणि स्वस्त आहे, फक्त ती घेण्याची आपली कॅपॅसिटी पाहिजे, देणारे खूप लोक आहे. मी तुम्हाला सांगतो माझं पहिलं सेशन झालं होतं ऑनलाईन, 200 रुपयात कोटेशन शिका. त्या कोटेशनमुळं तुम्हाला जे डील करता येत नाही, त्या डीलमुळे तुमचं लाखोचं नुकसान होतं. समजा एखाद्या क्लायंटला तुम्ही 1 लाख रुपयाचं कोटेशन दिलं आणि ती डील आली, ते क्लायंट आलंच नाही, किंवा फोन करतो नंतर करूया असं करूया असं करता करता ते क्लायंट गेलं, म्हणजे तुमच्या दारात क्लायंट आलाय, तुम्हाला फोटोग्राफी येती, क्लायंटला पण फोटोग्राफरची गरज आहे, या सगळ्या गोष्टी असताना फक्त डील न झाल्यामुळे ते क्लायंट गेलं, म्हणजे तुमचं नुकसान झालं 1 लाख रुपये. तुम्हाला 1 लाख रुपये नुकसान सर करण्याची तुमच्या जिद्द आहे किंवा तुमच्या ताकद आहे, तुम्हाला 500 रुपये खर्च करण्याची ताकद नाही का? मी 200 ठेवलं होतं कोटेशन विषयावरती 2 तासाचं ऑनलाइन सेशन 200 रुपये. यदा कदाचित काही लोकांना वाटत असेल 200 रुपयात काय नॉलेज देणार आहे, पण ज्यांनी केलं त्यांनी 1 लाख रुपये कमवले आज,
आणि ते आजही पुरावे म्हणून आहे आपल्या ग्रुपमध्ये, तुम्ही फीडबॅक बघताय. शिक्षण म्हणजे ज्ञानाचं व्हॅल्युएशन तुम्ही ठरवू शकत नाही, तुम्हाला काय ज्ञान घ्यायचं हे एकदा ठरवा फक्त. मग ते किती रुपयात भेटतं हे डझंट मॅटर आहे, तुम्हाला ते भेटतं हे महत्वाचं आहे. कारण आज योग्य मार्गदर्शन किंवा योग्य नॉलेज नसल्यामुळं लोक भरकटले किंवा त्यांचा बिझनेस कॉलॅप्स झालाय. आज आपल्या फोटोग्राफी इंडस्ट्रीमुळं ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल खूप लोक इंडस्ट्रीसाठी काम करताय, चांगलं काम करताय. तुम्ही उगाच भावनेच्या आधी जाऊन पैसे देऊ नका त्यांना, तुम्ही त्यांना चांगलं चाचपून घ्या, त्यांचं काम करण्याची पद्धत जाणून घ्या, ते कसे काय या सगळ्या गोष्टी सगळ्या क्लिअर केल्यानंतर तुम्ही त्यांना पैसे द्या फीस द्या आणि मग त्यांच्याकडून शिका. तुम्ही उगाच असंही करू नका का चला हा शिकवतोय हा कमी मध्ये शिकवतोय हा जास्त मध्ये शिकवतोय असं नाही. तुम्हाला शिक्षण मिळतंय आणि सगळ्यात महत्वाचं एका मनाला प्रश्न विचारा आधी का आपल्याला काय शिकायचंय, आपल्याला काय करायचंय, मार्केटची मार्केटमध्ये कशाची गरज आहे. कारण मार्केट वेगळं आणि तुम्ही वेगळं शिकलं तर ते चालणार नाही, बरोबर का नाही. तुम्ही आता तुम्ही जर म्हणले मला आता समजा मला वरून हेलिकॉप्टर शॉट घ्यायचं आहे माझ्या एखाद्या वेडिंग मध्ये मी हेलिकॉप्टर विकत घेतोय तर चुकीचं आहे, त्यासाठी ड्रोन भेटतो ना, याला मार्केट सायकोलॉजी लागते, कमी पैशात ड्रोन भेटतो, तुला हेलिकॉप्टर घ्यायची गरज नाही. त्यामुळे आधी मनाला विचारा आपल्याला काय शिकायचंय आणि ते शिक्षण कुठे मिळेल, ते सुमित सारंगे मिळेल का विकास शिंदे सारंगे मिळेल का माझ्याकडे मिळेल का तुमच्या गावात मिळेल, ते एकदा शोधा तिथपर्यंत पोहोचा. म्हणजे ऍक्च्युली आज इंडस्ट्रीची अशी गंमत आहे का नॉलेज देणारे तुमच्यापर्यंत पोहोचले का आमचं वर्कशॉप आहे तुम्हाला करायचं चालतं करा, पण तुम्ही तुम्ही त्या माध्यमातून पोहोचत नाही का बाबा यांनी पैसे कमायचा धंदा मांडलाय, तुम्ही त्याची शहानिशा करा. मी असं म्हणत नाही का तुम्ही हे चुकीचे किंवा लोक चुकीचे नाही, 100% पैसे कमावणारे लोक आहे मॅन्युपुलेट करणारी आहे आणि तुम्हाला जसं लोक मॅन्युपुलेट करतात तसं तुम्ही तुमच्या क्लायंटला मॅन्युपुलेट करायचं शिका. तुम्ही फोटोग्राफी मॅन्युपुलेट करता ना आता व्हिडिओग्राफी मॅन्युपुलेट करायला लागले, म्हणजे तुमचं गावात फोटो काढायचा ताजमहल दाखवायचा तेच तुम्ही इतके तुमचे जे क्रिएटिव्हिटी तुमच्या क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्ही जे स्किल डेव्हलप केलंय ना तसं तुमच्या बिझनेसमध्ये पण करा, तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये पण करा, 100% तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. आणि प्रॅक्टिस जितकी मोठी ताकद आहे सर, तुम्ही शिक्षण घ्या काय असेल त्या घ्या नका घेऊ, म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट एखाद्या गोष्टी तुम्ही सर्टिफाय झाले म्हणजे तुम्ही किंग झाले असं काही नाही. तुम्हाला त्या गोष्टीवरती वारंवार प्रॅक्टिस करणं आहे, त्या गोष्टीची वारंवार घोकंपट्टी करणं आहे तर ते अजून इम्प्रूव्ह होत चालतं. येस सर, पंडित सर थँक्स अ लॉट. तुम्ही तुमचं मी थँक्यू करतो का तुम्ही मला एक निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ आपला हा सेशन चाललाय. नाही मला हा मेसेज सर सगळ्या फोटो इंडस्ट्रीला द्यायचा होता किंवा मी देतोच आहे तुमच्या माध्यमातून मला देण्याचं एक तुम्ही एक संधी दिली, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि ज्या लोकांनी ऐकलं मला ऐकून घेतलं माझं तोडके मोडके शब्द चुकीचे असेल बरोबर असेल त्यांचं पण धन्यवाद. आणि 100% जर जी गोष्ट घेण्यासारखी असेल ती घ्या, ती तुमच्या बिझनेसमध्ये प्लांट करा, मार्केटची सायकोलॉजी समजा आणि बिझनेसमध्ये अपडेट राहा, अलर्ट राहा, सावधान राहा. एक्झॅक्टली, कारण येणारा काळ हा गडबड करणार आहे. तुम्ही गडबडीत राहशाल आणि गोंधळून जाशाल, गोंधळ मांडू नका. बिझनेस हा वेगळा विषय, फोटोग्राफी वेगळा विषय, त्याच्यावरती चांगला अभ्यास करा आणि जास्त टेन्शन घेऊ नका, एकदम आनंदी आनंद राहा, फ्री राहा आणि कमी वेळेत जास्त पैसे कमवा, सगळ्यात गुड मेसेज तसं मी सांगितलं माझी थिअरी. आणि आपल्या वैयक्तिक लाईफ साठी वेळ काढा, कारण जीवन हे जगायसाठी असतं, लोकांचे अल्बम देण्यासाठी नाहीये. येस सर थँक्स अ लॉट, थँक्यू सर तुम्ही तुमचा वेळ दिला. थँक्यू थँक्यू सगळ्यांचे, थँक्यू धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर वन्स अगेन. मी सभी व्यूअर्स को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आज का जो बहुत बड़ा सेशन था 2.5 घंटे का सेशन हमने हमको एक्चुअली 1.5 घंटे का ही हमने पंडित सर को रिक्वेस्ट किया था कि आप 1.5 घंटा हमारे लिए निकालना, बट जो सब्जेक्ट है जो कॉन्टेंट है और जो व्यूअर्स है कंटिन्यूसली हमारे साथ जुड़े हुए थे तो यस कुछ पॉइंट्स थे जो हमने नोट करके रखे आज के सेशन से, जो टेक अवेज जो हम लोग कहते हैं कि
जैसे पंडित सर ने कहा कि जब अगर वो किसी के घर पे जाते हैं तो चाय से उनको पता चलता है कि सामने वाला क्लाइंट का क्या माइंडसेट है, क्या मेंटालिटी है, वो कितना पैसा देगा। उसका भी बहुत अच्छा एग्जाम्पल उन्होंने दिया। और यस, जो फूडी है तो वो आई थिंक उससे वो अंदाज लगा सकते हैं। लेडीज में एक लेडीज का टीम मेंबर अपने ग्रुप में होना चाहिए, उसके वजह से आपके लिए दो बेनिफिट है। एक तो आप सामने वाले का मेंटालिटी आप चेंज कर सकते हो, एंड उसी के साथ साथ आपका एक इम्प्रेशन जो क्लाइंट है उसके ऊपर अच्छा गिरता है कि नहीं, ये जो कोविड जो सिस्टम है, मेल फीमेल के साथ काम करते हैं तो इसमें आपका जो रेपुटेशन है या आपका काम करने का जो स्टाइल है वो बहुत अलग है। आप वो सारी चीज़ों का आप ध्यान रखते हो। देन आप सिर्फ प्रोडक्ट मत सेल करिए, आप पहले सर्विस सेल करिए। सर्विस जो है, जो अपना फोटोग्राफी इंडस्ट्री में है, फोटोग्राफी आइदर वो कुछ भी हो, पोर्ट्रेट सिनेमेटोग्राफी एक्सरसाइज जो भी हो। एंड देन उन्होंने कहा कि आउटसाइड से वो उनके पास अच्छे जो एक्सपोजिंग वाले हैं वो है। बिजनेस लाइफ और पर्सनल लाइफ के बारे में बहुत अच्छा क्वेश्चन हमारे व्यूअर ने पूछा, जिसको हमने कवर भी किया। तो बहुत सारी चीजें थी, 2.5 घंटे हमने बहुत 2.5 घंटे जल्दी भी निकल गए, बहुत सारी बातें कर रहे थे, और उसी के दरम्यान बहुत सारा नॉलेज भी शेयरिंग हुआ। मैं सभी को, व्यूअर्स को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि आप हमारा चैनल सब्सक्राइब करिए, आप हमको लाइक करिए, कमेंट्स करिए। जैसे आज हमने सुबह एक रील शेयर किया, आपके पास भी अगर कोई रील होगा तो आप हमें टैग करिए। हम संडे को वापस मिलेंगे। संडे का एक सेशन बहुत इंटरेस्टिंग इसीलिए है, हमारे पास एक एक क्वेश्चन मैं सबको पूछना चाहता हूँ, कितने व्यूवर्स है जिसके पास DSLR है और मिररलेस नहीं है? अगर कोई व्यूअर है ऐसा जिसके पास मिररलेस नहीं है, प्लीज, हमारे पास कुछ व्यूअर्स अभी जुड़े हुए हैं, मैं रिक्वेस्ट करता हूँ कि अगर आपका मिररलेस नहीं है तो आप उसको यस चैट बॉक्स में यस डालिए, क्योंकि ये आपके लिए बहुत इंटरेस्टिंग है। जो हमारा नेक्स्ट सेशन आने वाला है ये इंटरेस्टिंग है, तो प्लीज चैट बॉक्स में आप, और अगर सभी के पास मिररलेस है तो आप लिखिए यस हमारे पास मिररलेस है। तो यस, वो सेशन इसलिए इंपॉर्टेंट होने वाला है कि अगर आपके पास मिररलेस नहीं है और आपको लगता है कि मैं, क्योंकि मैं मिररलेस नहीं हूं तो मेरा आउटपुट बेटर नहीं है, तो हम कुछ ऐसे एग्जांपल्स आपके सामने लेके आने वाले हैं संडे को 11 बजे, जिसमें ऐसे इंडस्ट्री के रिनाउंड फोटोग्राफर्स हैं जो अभी भी DSLR पे काम करते हैं और अच्छा आउटपुट देते हैं। तो यदि आपके पास मिररलेस नहीं है और आपको मिररलेस लेना है तो आप बेशक रिलैक्स रहिए, आपको मिररलेस लेना कंपलसरी नहीं है, आपका आउटपुट आपके एग्जिस्टिंग प्रोडक्ट्स में भी मिलेगा। तो ये एक टॉपिक था, थोड़ा सा यूनिक टॉपिक था, हमको काफी लोगों का, क्योंकि हम अभी तक जो सेशन कर रहे थे जिसमें अभी तक हमको सभी ने बताया कि यार मिररलेस में कौन सा अच्छा है, जेड है, ये जो भी है, निकॉन, सोनी, कैनन, एक्सपर्ट है, जितने भी कैमराज है, बट वॉट अबाउट द एग्जिस्टिंग कैमराज जो ऑलरेडी अपने पास है, हमारे जो ओल्ड स्कूल, जो हमारे पेरेंट्स थे जो काम करते थे और अभी भी हम भी उसको यूज कर रहे हैं। तो यस, टेक्नोलॉजी भले टेक्नोलॉजी पूरी पुरानी है बट आउटपुट वही है, क्योंकि फोटोग्राफर फोटो फोटोग्राफर खींचता है, कैमरा तो सिर्फ एक इक्विपमेंट है। एग्जैक्टली। तो वंस अगेन हम अभी संडे को मिलेंगे। ये सभी का फोटो स्टूडियो आपका दोनों है, बहुत बढ़िया बहुत बढ़िया। बट अगर आपका जो तो आप जुड़ना हमारे साथ, और ओल्ड कैमरा कलेक्शन भी है 100%। आप कहाँ से हो, आपका डिटेल्स हमको डालना, इंस्टाग्राम के ऊपर भी अगर आप हमको टैग करेंगे विद आपका कलेक्शन तो हम आपको, हम भी शेयर करेंगे आपका कलेक्शन। तो सर ये प्योरली हम इंडस्ट्री के लिए काम कर रहे हैं, इसमें हमारा कोई भी मोनेटाइजेशन का कोई भी सब्जेक्ट नहीं है। तो हम भी आपके लिए समय निकालते हैं, अच्छा कंटेंट लेके आते हैं, अच्छे मेंटोर्स लेके आते हैं, तो आप हमको लाइक करें, सब्सक्राइब करें। आपके पास भी अगर कोई अच्छा मैसेज होगा, कॉन्टेंट होगा, तो आप हमारे इंस्टाग्राम पे डाल सकते हैं। अच्छे कोई फैकल्टीज हो गए जिसको आपको लगता है कि हम होस्ट कर सकते हैं ये प्लेटफॉर्म पर, तो आप प्लीज उनको हम तक पहुंचाइए या हमको उन तक पहुंचाइए। तो वंस अगेन हम संडे के दिन मिलेंगे, आप आराम से संडे के दिन घर पे ब्रेकफास्ट करते करते हम ऑनलाइन सेशन करेंगे जिसमें कंपटीशन डजंट एग्जिस्ट। यस यस दोस्तों, कंपटीशन ये कोई होता ही नहीं है। इसके ऊपर हम बहुत विस्तार में डिस्कस करेंगे, ऐसे एग्जांपल्स देंगे कि जो ओल्ड स्कूल गाइज अभी काम कर रहे हैं और अच्छे से काम कर रहे हैं, मजे से काम कर रहे हैं। तो तब तक प्रफुल प्रफुल सर, ये तो आपके पास मिररलेस नहीं है, बहुत बढ़िया। तो आप भी देखना, आपको भी एक एक ऊर्जा मिलेगी जो मिररलेस यूजर्स नहीं है और आपको लगता है कि यार क्योंकि मिररलेस नहीं है तो मेरा जो भी है। तो
तो यस वंस अगेन मैं कैबॉक्स सर्विसेज और पूरे टीम की तरफ से मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। हमारे दो एग्जीबिशन अभी लाइंड अप है, एक है रायपुर में जो 22, 23, 24 सितंबर को है, एंड देन पुणे फोटो फेयर 21, 22, 23 नवंबर में है। दोनों का रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट हो गया है। आप प्लीज़ व्यूअर्स आप प्लीज़ रजिस्टर कर सकते हो punefotofair.in पर। तब तक आप रेस्ट करिए, आप हमारे जो प्रीवियस वीडियोज है आप देखिए, आप आपके एक्सपीरियंसेस शेयर करिए। हम फिर मिलेंगे संडे को 11 बजे। थैंक यू।